नाम आ, मी सचिन बोर सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वप्रथम थर्ड आय फोटोग्राफर्स क्लब आणि पंढरपूर फोटोग्राफर्स असोसिएशनला मनापासून कि मला ही एक खूप सुंदर संधी दिली फक्त एक विनंती करेल मी तुमचा एक भाऊ म्हणून विनंती करेल किंवा आपल्या परिवारातील कि मी हे सेशन बसून करतोय खुर्चीवरती बसून तर ज्यांना खरंच काहीतरी ह्या सेशन मधून पाहिजे असेल त्यांनी कोणी झोपून सेशन करू नये अटेंड ही माझी विनंती असेल कारण मी दोन तास दीड तास जे काही वेळ असेल ते बसूनच तुमच्यासोबत जे काही नॉलेज शेअर करणार आहे माझा अनुभव शेअर करणार आहे सेशन अटेंड करू नाही कारण हे शिक्षण देणं आणि घेण्याची वेळ आहे अच्छा माझी विनंती आहे की सर्वांनी छानपैकी बसून सेशन अटेंड करावं झोपून कोणी सेशन अटेंड करू नाही कारण लक्ष्मी येण्याची वेळ आहे संध्याकाळची आणि त्या लक्ष्मीचं स्वागत करायला पाहिजे ज्ञान म्हणजे सुद्धा लक्ष्मी आहे कारण ज्ञानातूनच आपण पुढे जातो प्रगती करतो तर, तर आपण माईक पण बंद ठेवू कारण तिथे डिस्टर्ब होणार नाही आणि आपले जे होस्ट आहेत बंद करायची वेळ येणार नाही कारण मी खूप सारे सेशन अरेंज करतो त्याच्यामुळे मला माहिती होस्टला किती ऍक्टिव्ह लागतं कंटिन्यू त्या माईक जवळ करसर ठेवावं लागतं कधी कोण काय करेल सांगता येत नाही मित्रांनो दोन मिनिट मित्रांनो आपल्याला दिली होती आपण आपला साऊंड म्यूट करावा मी कितीही जरी प्रयत्न करत आहे ना सर तरी हे सुरूच राहत आहे कारण एक जणाला बंद केलं तर नवीन जॉईन होत आहेत त्यांना पण माहिती नाही पण जे जॉईन आहेत मित्रांनी तरी कमीत कमी या नियमाचं थोडस पालन करावं हरकत नाही थोडंफार कधी कधी नव्हतं कारण ठीक आहे हरकत नाही कारण मी खूप आजचं सेशन आजचं सेशन जे आहे ते एका भावनिक त्याने इथे जोडलं गेलेलं आहे कारण इथे पंढरपूर हे नाव आहे आणि uh, मला असं वाटतं मी करू सर सुरू हा सर, सर ओके सर ओके व्यवस्थित आवाज सगळ्या गोष्टी कदाचित मध्ये मध्ये ना इंटरनेटचा इश्यू होत असतो कारण पुण्यात खूप प्रचंड पाऊस झाला आज आणि आताही खूप पावसाचंच वातावरण आहे तर थोडंफार जर अनस्टेबल झालं तर मला अंकुश सर तुम्हीच हे करा की बाबा रिपीट करा म्हणून माझं वायफाय वरती कनेक्शन असल्यामुळे आणि हे जे आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स त्यांनी थोडासा माईक बंद ठेवा शक्यतो नाव रिनेम केलं तर माझी ओळख होईल तुमच्या बरोबर कारण आपल्याला काही एक दिवस फॉर्मल सेशन नाही करायचं आपल्याला आयुष्यभर एकमेकांसोबत राहायचं आहे तर विनंती माझी कारण ती लहान मुलं मला वाटतं त्याच्यामध्ये ते होत असावं ठीक आहे चला कारण काय होत त्याच्यामुळे ते स्पीकर म्हणून ते दिसत आहेत तिथे आणि आपण युट्यूबला पण आहोत जोडलेलो राईट सो मी युट्यूबला युट्यूबला जे काही आपले मित्र जॉईन झालेले आहेत त्यांचं पण मनापासून स्वागत करतो की आपलं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही युट्यूब ने सेशन पाहतायत आणि मला ही संधी मिळाली की फोटो स्टुडिओ बद्दल सेशन करावं कारण जी गोष्ट थोडीशी थोडीशी आता आपली भावनिकतेचा प्रश्न झाला तो की बरेचसे स्टुडिओ ह्या दोन वर्ष सलग आपलं लॉकडाऊन आणि या गोष्टींमुळे काही त्याच्या त्याचे प्रॉब्लेम्स होत आहेत आणि तिथेच मी तो विषय आता जास्त काळजी घ्यायला लागलो की आपण फोटो स्टुडिओ एक पण बंद करा ओके चलो मी फक्त रिक्वेस्ट करेल सर्वांना की काय आपण तयार आहात का आता मी मला पुढे जायला तुमची परमिशन द्या चॅट बॉक्स मध्ये जर येस म्हटलं तरी चालेल म्हणजे जेणेकरून मला प्रत्येकाची स्क्रीन दिसणार नाहीये आणि त्यानंतर मग आपण जितका काही वेळ लागेल ते सेशन कंटिन्यू करू थँक यू सो मच लक्ष सर सुशील भोसले सर गवळी सर आनंद सर किरण सर आसिफ सर कल्याण सर श्रीना श्रीकांत सर सूरज सर ओप्पो फि फिफ्टीन सर अविनाश सर कारण नाव जर स्वतः जर रिनेम केलं तर आपली ओळख होईल संतोष सर सूरज सर दया सर सलीम शेख सर श्री विठ्ठल फोटो थँक्यू सो मच ओम सर दिनेश दिनेशजी थँक्यू सो मच चला महेश सर शिवम सर सोमा सर माझी बऱ्याच लोकांची ओळख झाली जे आपल्या परिवारातले बरोबर माझी जी काही थोडीशी ओळख करून दिली त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे थर्ड आय फोटोग्राफर्स क्लब आणि पंढरपूर फोटोग्राफर्स असोसिएशन या पंढरपूर शब्दामुळे खरं तर मी आज इथे आहे आणि अंकुशजी एक नातं आहेच नक्कीच आपलं मैत्रीपूर्ण परंतु मी अगदी मुद्दाम तितकं प्रामाणिक पण हे करेल की मी अंकुजींना फोनवरती बोललो होतो की पंढरपूर शब्द आल्यामुळे नाही म्हणताच येत नाहीये सध्या रोज सेशन सुरू आहे दोन दोन सेशन सुरू आहे सकाळ संध्याकाळ त्याच्यामुळे जरा टाईट शेड्यूल झालाय आणि कम्प्लीट सामाजिक उपक्रम म्हणून बऱ्याचशा गोष्टी करतोय त्यातलं पंढरपूर हे जे आहे ना हे खूप एक जवळचं स्थान आहे पंढरपूरचं कारण मी माझी स्क्रीन शेअर करतो एकच मिनिट फक्त आणि पंढरपूरचं नातं मला दाखवायचं आहे की माझं जे नातं आहे ना पंढरपूरचं ते खूप वेगळ्या भावनिकतेवर आहे आणि फक्त त्याच भावनेने मी आज आहे की माझे हे आजोबा आहेत गोपाळराव भोर की जे आज आमच्यात नाही आहेत परंतु विठ्ठलाचे परमभक्त वारकरी आणि ज्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षापर्यंत आमच्या आजोबा आमच्या सोबत होते आणि ज्या दिवशी ते गेले त्या दिवशी त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली पोथी वाचली आणि त्यानंतर अ ते हे जग सोडून गेले तर त्यांची शेवटी एक इच्छा होती की मला एकदा पंढरपूरला जाऊन यायचं आहे परंतु त्यांचं गुडघे त्यांची हाईट खूप चांगली होती उंच असा लोकमान्य टिळकांसारखं त्यांचा ते देह होता आणि ते त्यांना ते आम्ही पंढरपूरला नेऊ शकलो नाही आणि आज मला हे सेशन माझ्या आजोबांना डेडिकेट करायचं आहे आणि त्याच्यात सोबत आपले जे काही फोटोग्राफर्स आहेत जे आपण होरपळून निघतो ह्या कोरोनामुळे त्या सगळ्यांना डेडिकेट करायचंय की आपण सकारात्मक राहायचंय आपल्याला बिलकुल नैराश्यात जायचं नाहीये आणि आप आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज शोधायच्या पहायच्या आहेत की आपल्याला काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत संधी काय काय उपलब्ध आहेत बरोबर असे हे माझ्या आजोबा माझा त्यांच्या बरोबरचा हा एक फोटो आहे उजव्या साइडला आणि एक एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व वा, वारकरी वारकरी असूनही म्हणजे त्यांची जी विचारसरणी आणि त्या सगळ्या गोष्टी ते कुठेतरी मी त्यांच्या चरणी आजचं सेशन माझं डेडिकेट करतो त्यांना आणि आपल्या सर्वांच्या परवानगीने मी पुढे जातो तुमची सर्वांची परमिशन आहे असं मी इथे ग्राह्य धरतो आणि आपण सगळे असंच शेवटपर्यंत इथे उपस्थित राहाल अशी पण मी इथं आशा व्यक्त करतो ओके चलो तर आजचा जो आपला सब्जेक्ट आहे तो आहे फोटो स्टुडिओ फोटो स्टुडिओ म्हटलं ना की खऱ्या अर्थाने फोटोग्राफरची ओळख म्हणजे फोटो स्टुडिओ राईट एक साधी गोष्ट आहे की ज्यावेळेस फोटो स्टुडिओ म्हटलं जातं तर एक फोटोग्राफरच आपल्या डोळ्यासमोर येतो किंवा कुठल्याही या जगातल्या कुठल्याही व्यक्तीला जर म्हटलं की बाबा फोटो स्टुडिओ हा शब्दानंतर तुम्हाला काय डोळ्यासमोर येतं तर ते प्राऊडली फोटोग्राफर असं डोळ्यासमोर येतं राईट तर मला सगळ्यांना पहिला प्रश्न विचारायचा आहे की आपल्यातले किती सदस्य आहेत की ज्यांचा फोटो स्टुडिओ आहे ज्यांचं नाही आहे त्यांनी नो म्हणून टाका ज्यांचं आहे त्यांनी यस लिहा त्याचं कारण मी पुढे सांगेल नसेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये असेल तर आनंदच नसेल तरी आनंदच आहे सगळीकडे आनंदच आहे आपल्याला सगळीकडे आनंदानेच आप आनंदा राहायचं आहे परंतु आज फोटो स्टुडिओचं सेशन असल्यामुळे मी म्हणतोय की बाबा ज्यांचं आहे त्यांच्यासाठी महत्वाचं आणि ज्यांचं नाहीये कदाचित त्यांना आज नंतर इच्छा जर व्यक्त झाली तर त्यांना पूर्ण ते पूर्णतेने माझ्याकडून काही जर त्यात गायडन्स लागला किंवा काही जर गोष्टी करायच्या असतील तर मी तयार आहे नेहमी याच्यासाठी ने कुठलेही पैसे लागणार नाहीये तुम्ही फक्त एक मनापासून ती करण्याची इच्छा ठेवा त्यात जो काही गायडन्स असेल तुम्ही पुण्यात माझ्या स्टुडिओला विजिट करू शकता आज मी पुण्यातला स्टुडिओ पण दाखवणार आहे सो मॅक्झिमम इथे आलेलं आहे की फोटो स्टुडिओ आहे काही जणांचं नाहीये परंतु इथे एक मला प्रश्नाचं हे खूप आवडलं धीरज सरांचं की नो पण तयार करणार आहे त्या बात ही एक पॉझिटिव्ह गोष्ट झाली की नाही आहे परंतु मी तयार करणार आहे आणि त्यांचं खूप मनापासून अभिनंदन की तुम्ही तयार करा मी पण तुमच्या सोबत आहे आणि फोटोग्राफर हा एक आ, फोटो स्टुडिओ जर असेल तर त्याला आणखी एक एक पाऊल पुढे असतो आणि नसेल तर नक्की मी आज एक हक्काने सांगेल अगदी तुमचा भाऊ म्हणून सांगेल एक लहान भाऊ म्हणून सांगेल की फोटो स्टुडिओचा नक्की विचार करा फोटो स्टुडिओ अतिशय सुंदर गोष्ट आहे राईट आणि आता इथे लिहित आहेत किशोर सर की होता पण बंद केला कोविडमुळे अगदी आहे सर की आपल्याला खूप दुःखद याने ते सांगावं लागतं की बरेचसे स्टुडिओ आपल्याला बंद करावे लागले आणि ती परिस्थिती शेवटी त्याला आपण काही करू शकत नाही परंतु ह्या परिस्थितीला सुद्धा आपण सामना करू शकतो आणि पुन्हा एकदा फोटो स्टुडिओची उभारी आपण घेऊ शकतो परत एकदा उभा करू शकतो त्याच्यामध्ये आपण सगळे एकत्र येऊन उभा करू शकतो एक लक्षात घ्या की आपल्याकडे बऱ्याचदा पैसा म्हणून बाबा अडचणी असतात परंतु मानसिक मनोबल जर असेल ना तर आपण काही गोष्टींना मात करू शकतो हे मी स्वतः अनुभव आहे माझ्यावरून कारण अनेक अडचणी नंतर स्टुडिओ आणि माझं स्कूल माझं स्कूल तर मी आता ओपन केलं होतं एक फेब्रुवारीला आणि पंधरा पासून करोना आला आणि ते स्कूल लॉक केलंय परंतु सुरू ठेवलंय म्हणजे परत एकदा आम्ही ते सुरू करणार रेंटवरती माझं आणि फोटो स्टुडिओ जो आहे तो मी स्वतः विकत घेतलेला आहे ओके आताचे स्टार्ट केले फोटोग्राफी सर करणार आहे स्टुडिओ थँक्यू सर दिनेश सर थँक्यू तुमचं अभिनंदन वेलकम यशपाल सर म्हणतात की सेटअप घेतला आहे सर फ्लॅट मध्येच शूट करतो पण शॉप नाही अगदी ग्रेट बेस्ट फ्लॅट मध्ये करा काही अगदी शॉपच पाहिजे अशी काही गरज नाहीये घरात करा तुम्ही होम स्टुडिओ त्याला म्हणतो आपण होम स्टुडिओ सुद्धा सुरू करू शकता आणि त्याच्यामध्ये काही गायडन्स लावलं ला, तर आजच्या सेशन मधून आपल्याला मिळेलच ओके तर फोटो स्टुडिओ हे आपलं टायटल आहे आणि ती आपली ओळख आहे आणि हे जे माझे आजोबा आहेत त्यांनी माझ्या वडिलांनी जो फोटो स्टुडिओ सुरू केला होता साधारण एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या दरम्यान जो स्टुडिओ सुरू केला तो माझ्या वडिलांनी त्या स्टुडिओचं उद्घाटन माझ्या आजोबांच्या हातून केलं होतं आणि मला तो क्षण अजून मी खूप फोटो शोधले मला ते माझ्या गावी फोटोज संगमनेरला माझं मूळ गाव संगमनेर आहे इथे मला फोटो सापडले नाही तर मी तो त्यांनी रिबन काढतानाचा फोटो दाखवणार होतो आणि पुण्यामध्ये जेव्हा आम्ही स्टुडिओ सुरू केला इथे पुण्यातला तर त्यावेळेला माझे आई वडील आणि संदीप खरे सर संदीप खरे कवी आहे गीतकार आहे आणि त्यासोबत मला माहित नाही परंतु संदीप खरेसर फोटोग्राफी करायची सुरुवातीला तर संदीप सरांच्या हातून ओपनिंग केलं होतं माझ्या आई वडिलांच्या हातून केलं होतं आता मी इथे स्कूलचं ओपनिंग केलं होतं एक फेब्रुवारीला ते मी माझ्या आई वडिलांच्या हातून आणि सन्माननीय नागपूरच्या के गणेश सर यांच्या हातून केलं चला आपण पुढे जाऊया आणि तुम्हाला विचारायचंय की व्हॉट इज फोटो स्टुडिओ तुमच्या मनात फोटो स्टुडिओ म्हणजे काय आहे जरा आपण एकमेकाबरोबर बोलू आपल्या काही वेळात एक सुंदर नातं आणखी फुलेल उमलेल आणि मग आपल्याला फोटो स्टुडिओ समजून घेताना जास्त मजा येईल तर तुमच्या मनात काय तुम्ही मला सांगू शकता की तुम्हाला काय वाटतं फोटो स्टुडिओ काय आहे नेमका काय असतो तुम्ही मला माझ्यावर चॅटिंग करू शकता फोटो स्टुडिओ नेमका काय असतो राईट तुमच्या मनातलं अगदी काही खूप मोठे मोठे हे करायचे ना एक ठिकाण फुलचंद्र सर म्हणतात एक ठिकाण नक्कीच एक ठिकाण असते एक प्लेस असते राईट आणखी कोणी मला रिस्पॉन्स करू शकेल की जे ते तुम्हाला काय वाटतं फोटो स्टुडिओ म्हणजे काय आणि स्टुडिओ दोन शब्द एकत्र आलेले आहेत राईट जिथे लाईट सोबत खेळून हवे तसे फोटो काढू शकतो वेगवेगळ्या प्रकारे व्हेरी गुड यशपाल सर थँक्यू सो मच सुशील भोसले सर म्हणतात कला मंदिर थँक्यू सो मच सुशील सर आणखी uh, कोणी आहे का की ज्यांना माहितीये की फोटो स्टुडिओ म्हणजे काय आणि सगळे बरोबर असणार आहेत म्हणजे इथे मला नाही वाटत की कुणी चुकीचं असेल तुम्ही जे सांगाल ते बरोबर असणार आपली ओळख अगदी बरोबर पी के सर म्हणतात हाय फोटो स्टुडिओ अच्छा ते आता आले असतील म्हणून संतोष सर म्हणतात फोटोग्राफर साठी एक मंदिर नक्कीच आणखी कोणी आहे की ज्यांना वाटतंय काही व्यक्त व्हावं व्यक्त होत जा व्यक्त झालं ना की मन मोकळं होतं आणि मन मोकळं झालं की आपण फ्रेश राहतो आणि प्रामाणिक माणूस खूप फ्रेश राहतो नेहमी काय मन मोकळं ठेवतो हो प्लेस ऑफ हॅपीनेस खूप सुंदर एक आनंददायी जागा असते आनंददायी ठिकाण असतं की जिथे खूप आपण आनंद देऊ शकतो घेऊ शकतो फोटोग्राफर साठी कामाचे ऑफिस किंवा आपल्या व्हेरी गुडस्प्र असं ठिकाण ज्या ठिकाणी लहान बाळापासून आपण वृद्धांचे पूर्ण कुटुंबाचे एकत्रित फोटो काढतो त्या बाहेर त्याला म्हणेल की कुटुंब एकत्र करतो ते अशी एक जागा uh, त्यानंतर uh, फोटो काढण्याचे ठिकाण राईट जिथे एक हॅपी पर्सन काम करतो क्या बात आहे हे पण ओके इझी टू स्टडी आर्ट सर सर, सर थोडं कोणाला तरी जास्त आवाज येतोय तो बंद करायला सर हो ना आता खूपदा सांगितलं ऍक्च्युली पण आता ते मी जरी ते सर गोरे सर आहेत सतत आवाज चालू करतायत मी सतत बंद करतोय सतत चालू होतोय गोरे सर प्लीज आपण रिक्वेस्ट आहे रिक्वेस्ट आहे विनंती आहे आमची हात जोडून विनंती आहे की थोडस बाकीच्या इंटरेस्ट आहे त्यांना ऐकू द्या आणि चुकून होत असेल तर चुकून पण नका होऊन देऊ राईट <laughs> थोडस मदत होईल सगळ्यांना पुढे जायला आ, ओके लोकांना लोकांना वैयक्तिक व्यक, मुक्तपणे फोटोसाठी एक जागा ओके जिथे माणसाच्या चेहऱ्यावरील भावना ओळखता येतील असे ठिकाण लक्ष लक्ष्मी जी म्हणतायत जी व्हेरी गुड जेथे आठवणी जपतो श्रीराम सर म्हणतायत फोटोग्राफीची कला दाखवण्याचे ठिकाण मॅजिक विजन थँक्यू सो मच सगळ्यांचं बरोबर आहे बरोबर चुकीच्यासाठी नव्हतंच केलं फक्त व्यक्त होण्यासाठी मी विचारलं होतं कारण व्यक्त झाले की आपल्याला बेसिकली एक बॉन्डिंग होते आपली आणि मला कळतं की बाबा मी नेमकं कुठले आपले फोटो आर्टिस्ट आहेत कलाकार आहेत की ज्यांच्या सोबत मी बोलतोय आणि ते किती संवेदनशील आहेत की त्यांना एखादा प्रश्न केल्यानंतर खरंच ते उत्तर देत आहेत कारण देत असतील तर किती मनापासून विचार करतायत राईट एक ठिकाण की स्पेशल बनवलेले असते व्हेरी गुड ऑफिस लाईट सोबत खेळून आपली कला दाखवण्याची जागा अविनाश सर म्हणतात थँक्यू सर के जी फोटोग्राफी लगन लग लग्न जमवायचं ठिकाण एक वेगळा दृष्टिकोन हो आहे चांगला दृष्टिकोन आहे खर तर आहेच लग्न जमवायचं पण एक ठिकाण आहे कारण तिथून आपण लग्नासाठी जे फोटो काढतो तर प्रत्येकाचा व्ह्यू किती इम्पॉर्टंट पहा मी पण याला असंच मानतो की मी फोटो स्टुडिओला एक कला मंदिर आता कला मंदिर का तर जिथे आपण वेगवेगळ्या आपल्या ह्या ही जी कला आहे फोटोग्राफी ही जी कला आहे यातून आपण वेगवेगळ्या कलेची निर्मिती करू शकतो आणि जिथे निर्मिती होते ते कला मंदिर मी त्याला मानतो जिथे गेल्यानंतर आपल्याला एक आनंद होतो जसं मंदिरात जाऊन पण आपल्याला एक रिलॅक्स वाटत आता हा प्रत्येकाचा फोटो कशा पद्धतीचा आहे याच्यावरती ते डिपेंड करेल तो स्टुडिओची पद्धत आपल्याला पाहायची आहे काही त्यात जर आपल्याला दुरुस्ती करायची असेल तर ते सुद्धा आपण करूयात म्हणजे ते प्रांजळपणे करूयात त्याच्यात लहान मोठं चुकीचं बरोबर कुणी आहे आणि आनंदाने माझ्याकडून जर एखादा शब्द गेला आणि कुणीला जर ते खटकलं त्यातून जर त्यांना वाईट वाटलं तर मी आत्ताच त्यांची माफी मागतो कारण सेशन घेताना काही उदाहरणं असतात ते देता देता कधी कधी एखाद्या लॉटेल की बाबा माझा स्टुडिओ असाय तर मग हे काही चांगलं नाही असं काही नाहीये सगळ्यांचं सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत आणि त्या तितक्याच सुंदर आहेत आपण ते घडवलंय ते बनवलंय म्हटल्यानंतर नक्कीच ते चांगलं आहे राईट सो मी एकदा स्क्रीन फक्त स्टॉप करून पण पुन्हा एकदा शेअर करतो की जेणेकरून मला व्यवस्थित सर्व दिसेल ओके चलो फोटो स्टुडिओ ज्याला आपण आता वेगळ्या प्रकारे प्रत्येकाने सांगितलं आणि मला जे वाटलं ते म्हणजे मी आता इथे माझी जी पद्धत आहे मला थोडस ड्रॉ करायला आवडतं आणि ते ड्रॉ करून मी काही गोष्टी दाखवणार आहे आणि माझा जो स्टुडिओ आहे पुण्यातला त्याचं पण मला इथे गोष्ट दाखवायची आहे खूप सोखी तुम्हाला सर्व व्यवस्थित दिसतंय आवाज सर्व व्यवस्थित येतोय चलो मी जे मानतो मी जे मानतो ते कला मंदिर बर आता कला मंदिरच मानलं पाहिजे का बिलकुल नाही ही माझ्या मनातली भावना आहे तुमच्या मनात जी गोष्ट आहे तर ती गोष्ट तुम्ही मानू शकता आणि कला मंदिर म्हणजे मी काय सांगितलं कलेची निर्मिती करणार आहे ठिकाण राईट मग कलेची निर्मिती करायचं म्हटलं की त्या कलेबद्दल आपल्याला थोडस जाणून घ्यावं लागेल नाहीतर फक्त आपण तिथे म्हणतोय आणि त्याचं पावित्र्य पण जपावं लागेल पावित्र्य जपणं म्हणजे काय की रोज त्याला पूर्ण स्वच्छ ठेवणं छान तिथे पूजा करणं म्हणजे मन प्रसन्न राहण्यासाठी पूजा कुठल्याही प्रकारची असू शकते याच्यात कुठलाही जाती धर्म नाही जे काही तुम्हाला जिथे मन प्रसन्न करते ती गोष्ट ती करावी आणि आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला आपण स्वागत करावं आपल्याकडे येणाऱ्या कस्टमरला स्वागत करावं आपली खुर्ची रोज इतकी क्लीन हवी की कुणी आल्यानंतर किंवा ते बाक असेल किंवा जे काही स्टूल असेल तर तो, तो इतका छान क्लीन असा कुणी आल्यानंतर त्याला बसताना संकोच होऊ नये तर ते, ते पावित्र्य आपल्याला जपावं लागणार आहे राईट मग फोटो स्टुडिओमध्ये काय काय सेक्शन्स असतात ते आपल्याला समजून घ्यायचे आणि यातलं जर काही विसरलं असेल माझ्याकडून तर ते तुम्हाला काय करायचंय मला सांगायचंय की सर ही एक गोष्ट तुमच्याकडून राहिली ती तिथे ऍड करा मी ती गोष्ट लगेच ऍड करेल राईट सो so, इथे जे काही आता आपण म्हणू की बाबा अरे हे तर काही पुण्यातून आहेत आणि पुण्यात असा अशी गोष्ट ठीक आहे पुण्यातल्या गोष्टी जर पाहायला गेलं तर मग ते रिसेप्शन वगैरे ठीक आहे आपल्याकडे कोण पाहता रिसेप्शन बरोबर ना तर शेवटी जसा आपण विचार करू तशाच गोष्टी घडणार आहे आज अगदी खेड्या गावात मी सुद्धा खेड्यातूनच आलेलो आहे आणि रिसेप्शन म्हणजे काही बाबा खूप मोठी जागा तयार केली वगैरे असं काही नाहीये रिसेप्शन म्हणजे जस्ट एक वेलकम करण्याची जागा जिथे आपलं काउंटर असतं जिथे एक वेटिंग एरिया पण असतो बरोबर ना जिथे थोडीशी बसायला जागा दिलेली असते आपण तर असा एक असा एक एरिया असावा तो एक सेक्शन आहे ऍक्च्युली स्टुडिओतलं आणि बेसिकली ते सेक्शन याच्यासाठी गरजेचं आहे की जर आपण आतमध्ये शूट करत असेल आणि कुणी जर आलं तर ते ह्या एरियामध्ये बेसिकली आ, वाट पाहू शकतील राईट एकच मिनिट एकच मिनिट माझी वेगळी विंडो ओपन ओके ते तिथे वेट करू शकतील थोडं थांबू शकतील राईट असा एक रिसेप्शन एरिया असावा त्यानंतर आपला एक मेन स्टुडिओ असावा जिथे आपण फोटोशूट करू शकतो त्यानंतर एक छोटीशी का होईना पण एक मेकअप रूम किंवा चेंजिंग रूम असावी जर आपल्याला नेक्स्ट लेवल काम करायचं असेल तर ह्या गोष्टी मी मुद्दाम जाणीवपूर्वक सांगतोय जर आपल्याला ते स्वीकारायचं नसेल तर शेवटी ही ज्याची त्याची मर्जी असेल परंतु स्टुडिओच्या बद्दल मी एक स्टोरी सांगणार आहे हे सेक्शन झाल्यानंतर तर ती स्टोरी ऐकून जर कदाचित आपल्याला असं वाटलं की हो ही गोष्ट करणं गरजेचं आहे तर ती करावी नाही पटली तर सोडून द्यावी कुठलाही इथे आग्रह केला जाणार नाहीये ओके मेकअप रूम आणि चेंजिंग रूम जी खूप गरजेची वाटते कारण जर आपल्याकडे कस्टमर आले आणि त्यांना जर वेगवेगळ्या दोन तीन लुक मध्ये फोटो काढायचे असतील तर नक्कीच त्यांना तिथं तो स्कोप मिळावा एक एडिट रूम एडिटिंग रूम जिथे आपले कोणी एडिटिंग पर्सन असतील किंवा आपण करत असेल तर तिथे एडिटिंग करू शकतो आपण एक मिटिंग केबिन आता मिटिंग केबिन ही जी कॉन्सेप्ट आहे ना ही शक्यतो असं होईल की शहरी भागात ठीक आहे बाबा आपल्याकडे काय त्याचा फायदा सांगतो मी मीटिंग रूम जर असेल तर फायदा होतो की जर कोणी जर आपल्याकडे वेडिंग फोटोग्राफी किंवा लग्नाच्या फोटोग्राफीचा किंवा इव्हेंट फोटोग्राफी किंवा थोडासा मोठा पोर्टफोलिओ शूट शूटसाठी जर कस्टमर आले की जे आपल्याला हजारो रुपये देणारे त्यांचं जर आपण असं मिटिंग केबिन करून जर स्वागत केलं त्यांना तिथे चहा कॉफी प्रोव्हाइड केली त्यांना बसवलं तर काय होतं की ते काम कधी कधी दहा हजाराचं वीस हजार वरती पण जात आणि जर आपल्याला वीस हजार पन्नास हजार लाख रुपये कोणी देत असेल तर त्यांना आपण काउंटरला बसवून कशी ती डील करावी जर त्यांना ही जर आपण सर्व्हिस द्यायला लागलो एक जर हॉस्पिलिटी द्यायला लागलो यांनी काय होईल की याने आपलं इम्प्रेशन क्रिएट होतात आणि तिथे आपण वेगळे अल्बम दाखवावे तिथे सुद्धा एक छोटासा डिस्प्ले असावा की ज्या डिस्प्ले मध्ये आपण केलेलं काम दिसावं तिथे एखादी छोटीशी स्क्रीन असावी जिथे आपण प्रेझेंटेशन केल्यानंतर कदाचित आपल्या व्यवसायाला थोडी गती मिळते समृद्धी मिळते कारण तिथे स्कोप तयार होतो आणि जिथे स्कोप तयार होतो तिथे आपण नक्की दोन पैसे जास्त कमवू शकतो म्हणून मिटिंग केबिनचा एक विचार करू शकता ज्यांना पुढे स्टुडिओ करायचा आहे ते त्यानंतर पॅन्ट्री पॅन्ट्री म्हणजे काय की एक चहा पाणी सर्व करण्याची जागा राईट जर आपण तिथेच करणार असेल पण जनरली आता ग्रामीण भागात जर असेल तर तिथे करण्याची गरज येत नाही आपल्याकडे आजूबाजूला चहाचं दुकान असतंच पटकन आपण तिथे सांगतो चहा आणि ते घेऊन येतात चालू शकतो परंतु ते बाहेरून जे कप आलेत ना किंवा ते ग्लास आले ना त्याच्यामध्ये आपल्या कस्टमरला चहा न देता आपल्या पॅन्ट्रीमध्ये आपण आपल्याकडचे चहा कॉफीचे ते कप ठेवावे आणि आपल्या तिथल्या याच्यात ते द्यावं कारण त्याने त्यांना एक स्पेशल ट्रीटमेंट वाटते आणि त्याच्यातून सुद्धा खूप फायदा होतो राईट त्यानंतर एक वॉशरूम असावी म्हणजे आपल्याकडे कस्टमर आले एक तास फोटोशूट चालू आहे किंवा कोणी मीटिंगला आलं कुटुंब म्हणून आलं राईट तर त्यांना जर वॉशरूमला जायचं असेल किंवा आपल्याला जर जायचं असेल तर एक वॉशरूम तिथे गरजेचं आहे बऱ्याचदा मी स्वतः ग्रामीण भावना आल्यामुळे पाहिलेलं आहे की मग ते कुठेतरी दूर गेलं जातं ओपन गेलं जातं असं न करता एक प्रोफेशनल स्टुडिओची कॉन्सेप्ट आपण पाहतोय राईट हे सेक्शन मला इम्पॉर्टंट वाटले याच्यात जर काही गोष्ट बाकी राहिली असेल तर ते तुम्ही ऍड करू शकता राईट म्हणजे असं येऊ शकते की माझ्याकडून ती राहू शकते किंवा मला त्या गोष्टीचं नॉलेज नसावं किंवा ती गोष्ट मीच चुकून राहून गेली ओके आता त्याच्यानंतर इथे आहे फोटो स्टुडिओचे इक्विपमेंट्स परंतु Uh, मी दोन फक्त मिनिट इथे थांबून uh, स्क्रीन स्टॉप करतो आणि अनेक uh, मनात जर काही प्रश्न तयार झाले असतील तर मला असं वाटतं त्याच्याबद्दल थोडस बोलावं की बाबा असा फोटो स्टुडिओ त्याला किती खर्च येईल आणि आपल्याकडे कोण असं कस्टमर येतं जोपर्यंत आपण हा पार्किंग म्हटलं इथे राईट पार्किंग स्टुडिओच्या समोर असावी नक्कीच मिरर असावा मेकअपचं रूम म्हटलंय मला वाटतं की कांबळे सर आपण जाणून घ्या की जिथे मेकअप म्हटलं गेलं तिकडे मिरर हा असतोच राईट right? परंतु तुम्ही जी सूचना केली ती अगदी महत्वाची okay. आहे ओके एक अशी चांगली स्टोरी मला सांगावीशी वाटते त्या स्टोरीतून कुणीही स्वतःला स्वतःवरती ती घेऊ नका आणि ज्यांनी घेतली तर कदाचित ते त्या पद्धतीने काहीतरी गोष्ट करत असतील असं मी त्याला ग्राह्य धरेल एक स्टोरी सांगतो फोटो स्टुडिओची एक फोटो स्टुडिओ असतो आणि तिथे एक मुलगा किंवा एक मुलगी फोटो काढण्यासाठी येतात कशासाठी तर लग्नाला दाखवण्यासाठी कारण आपल्याकडे पूर्वीपासून फोटो स्टुडिओ मध्ये काय तर दोन चार फोटो काढण्यासाठीच लोक यायचे खूप काही येऊन आपल्याकडे दहा वीस हजाराचे फोटो काढण्याची तितकी प्रकार नव्हतेच आलं तर शंभर दोनशे रुपयाचे फोटो काढले आणि गेले साधारण ह्या प्रकारात त्या गोष्टी होत्या आता काळ बदलतोय तुम्हाला सांगायचं आहे आणि आपण जर बदललं ना तर मी खात्रीने सांगेल की याच्यात खूप मोठे बदल होतील एक मुलगी येते लग्न दाखवण्यासाठी फोटो काढते मग ते फोटो दाखवून तिचं लग्न जमतं लग्न जमल्यानंतर ती काय करते कि मग लग्नाची फोटो काढण्यासाठी सुद्धा तिचे आई वडील जे आहेत ते सांगतात की बाबा जे आपले फोटोग्राफर आहेत त्यांना सांगून देऊ आपण आणि ऑर्डर त्यांना देऊ आता ऑर्डर मी फक्त ह्या सेशनमध्ये शब्द वापरतोय सगळ्यांना समजतो म्हणून मी ऑर्डर हा शब्द वापरत नाही मी असाइनमेंट म्हणतो त्याचं कारण मी पुढे सांगेल मी असं म्हणतो म्हणजे ती खूप हुशारी आहे किंवा चांगले असं नाही तर त्याच्यात एक अर्थ आहे म्हणून मी ते बंद केलं ऑर्डर शब्द वापरणं तर त्या मुलीला त्याच्या आई वडिलांनीच पाठवलेलं असतं की आपले जे नाक्यावरचे फोटोग्राफर आहेत फोटो स्टुडिओ आहेत त्यांच्याकडे जाऊन तू लग्नाचे फोटो काढ लग्न जमल्यानंतर ते म्हणतात की त्यांनाच आपण लग्नाचं काम देऊ ते चालता चालता ते सांगतात मा की ही बाबा तारीख लिहून ठेव आणि ह्या या दिवशी मुलीचं लग्न आहे बरोबर आणि त्या पद्धतीने आपल्याकडे ती तारीख आपण लिहून ठेवतो व्यवहार किती ठरला काय मला माहित नाही कारण ते फक्त रस्त्यावर भेटले आणि सांगितले की ही तारीख लिहून ठेव किंवा स्टुडिओत आले सांगितले ही तारीख लिहून ठेव आपण लिहिली काय ऍडव्हान्स घेतला नाही घेतला माहित नाही परंतु ते लग्न आहे होतं लग्न झाल्यानंतर साधारण लग्नातही फोटो काढले जातात जे काही गोष्टी असतात उन्नीस बीस करून तो व्यवहार पूर्ण केला जातो के ते म्हणतात की नाही वीस हजार ते म्हणतात नाही पंधराच हजार ते म्हणतात नाही बाराच हजार जे काय असेल ते आणि ती गोष्ट कंप्लीट केली जाते त्यानंतर त्या मुलीचं पुढे डोहाळे जेवण असतं मग त्याला परत ते माहेरी येते आणि त्यावेळेस ते परत विचार करतात की आपलेच फोटोग्राफर स्टुडिओचे त्यांना परत एक काम दिलं जातं किंवा त्या कार्यक्रमाचे फोटो काढ आणि नंतर स्टुडिओत येऊन पण दोन चार फोटो ते काढले जातात आपल्याकडे पूर्वी चंद्रावरती बसून किंवा त्या झोपाळ्यावरती बसून किंवा ते फुल हार वगैरे लावून आप ते, ते आपल्याकडे डोळ्यांचे का फोटो काढले जायचे ते काढले जातात त्यानंतर मग बाळ होतं बरोबर बाळ झाल्यानंतर आपल्याकडे काही कोणी फोटो काढत नाही सव्वा महिना तर ते बाहेर पण काढत नाही बरोबर परंतु त्या बाळाचा पहिला वाढदिवस येतो आणि त्या पहिल्या वाढदिवसाला पण आपल्या त्या स्टुडिओकडे काम जातं मग ते बाळ मोठं होतं मग कधी कधी त्याचे काही आणखी फोटो काढले जातात स्टुडिओत येऊन काढले जातात असा हा फोटोग्राफरचा प्रवास ते मूल मोठं होईपर्यंत चालतो म्हणजे आपण असं समजू की वीस वर्ष तो प्रवास चालला किती मोठं नातं आहे फोटोग्राफरचं फोटोग्राफर आणि एखादा कस्टमर याचं किती मोठं नातं असतं राईट तर आता हे नातं जे आहे ना ते नातं एका विशिष्ट काळापर्यंत चालतं आणि ज्यावेळेस त्यांचं मूल मोठं होतं तोपर्यंत जनरेशन चेंज झालेलं असतं म्हणजे काय की नवीन जनरेशन आलेलं असतं आणि ते ज्यावेळेस मोठं झाल्यानंतर पण त्याच सेम स्टुडिओत गेल्यानंतर त्याला मनात असं वाटतं की मी जेव्हा जेव्हा जातोय इथे सेमच फोटो लावलेले आहेत जेव्हा जेव्हा जातोय इथे ते सेमच पडदे लावलेले आहेत जेव्हा जेव्हा जातोय तीच खुर्ची बसायला सगळ्या त्याच गोष्टीत काही बदल झालेले नाहीये मग ते काय करतं त्याचा वेगळा शोध घ्यायला लागते किंवा मला आता ह्या स्टुडिओत नको मला काहीतरी वेगळीकडे मग त्यांना मित्रमंडळी तयार झालेले असतात आणि एक मित्र किंवा एक मैत्रीण सांगते की आमच्या तिकडे एक नवीन स्टुडिओ चालू झालाय आपण जरा तिथे जाऊन दोन फोटो काढून पाहू तिकडे जातात फोटो काढतात तिथे गेल्यानंतर त्यांना ते सगळं जे काही तिथला फ्रेशनेस असतो तो आवडतो काही नवीन गोष्टी दिसतात त्या आवडतात फोटो काढतात त्या आवडतात मग त्या लग्नाचं काम त्या स्टुडिओत जातं का तर ती मुलगी किंवा तो मुलगा म्हणतो की नाही तुम्ही जे सांगतात ना आपले हे कॉर्नरचे फोटोग्राफर किंवा नाक्यावरचे फोटोग्राफर किंवा आपल्या जवळचा फोटो स्टुडिओ तर मला तो नको आहे कारण त्यांचा मी पाहतो की परत 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 सेम प्रकारचंच काम मिळत आहे जिथे गेल्यानंतर कुठलेही बदल दिसत नाहीयेत तर मला जरा नवीन पद्धतीचं काम पाहिजे म्हणून आता मी माझे ते मित्र किंवा मैत्रीण आहेत ते तिथे जाऊन आम्ही फोटो काढले आता मला तिचंच काम द्यायचंय नवीन जनरेशन डिसिजन मेकर बनतं आणि ते काम तिकडे देतं तर तिकडे दिल्यानंतर परत रिपीट तीच स्टोरी सुरू होते लक्षात घ्या स्टोरी काय की वीस वीस वर्ष जर आपलं रिलेशन टिकणार आहे बद्दल तर मला असं वाटतं की शंभर टक्के आपण विचार करायला पाहिजे की त्यांच्या आयुष्यात जसे बदल झाले तसे आपण फोटोग्राफर म्हणून सुद्धा आपल्या आयुष्यात बदल होणं गरजेचं आहे म्हणजे नेक्स्ट जनरेशन आपल्यापासून तुटणार नाही तर हक्काने परत आपल्याकडे देतील की नाही मला यांच्याकडूनच करायचे का यांनी बदल केले यांचा डिस्प्ले चेंज झाला यांचे पडदे चेंज झाले राईट आणि तिथे आल्यानंतर त्यांना ते फ्रेश वाटावं नवीन पद्धतीचं वाटावं अदरवाईज स्टुडिओ चेंज केला जातो आणि जे काही आतापर्यंत आपण जो काही त्यांच्यासोबत जो बिझनेस करत आलो जे एक नातं टिकवलं ते नातं तिथून थांबतं आणि पुढचं सुरू होतं मग ते स्टुडिओ स्टुडिओवाले काय म्हणतात की त्याने माझं काम पळवलं बरोबर त्याने कमी पैशात घेतला असेल ते जरा आगाऊचे ते जरा नवीन पोरं आली त्याच्यामुळे गडबड झाली एक लक्षात घ्या जसं नवीन जनरेशन येणार आहे तसंच नवीन मुलं कामाला येणारच आहेत आपलाही मुलगा उद्या फोटोशूट करू शकतो आपल्याही घरातला परिवारातला मेंबर आपण त्यांना असंच म्हणणार आहे का माझा मुलगा आता बारा वर्षाचा अकरा वर्षाचा आहे आणि तो आता फोटो काढण्यात इंटरेस्ट घेतोय मग त्याला मी काय म्हणायचं बाबा लोक म्हणतील बाबा नवीन फोटोग्राफर आला म्हणून तू नको करू असं नाही होऊ शकत ना त्याला जर इंटरेस्ट असेल तर तो शंभर टक्के येणार आहे आणि त्याला जर खरं पॅशन एटली जर करायचं असेल त्याला जर करिअर म्हणून करायचा असेल तर तो त्याला स्वीकारणार आहे आणि त्याच्या नवीन नवीन ज्या टेक्निक आहे तो शिकणार आहे आणि तो ते शिकून आपल्या समोर कॉम्पिटिशन म्हणून उभं राहणार आहे पहिली गोष्ट समजून घेऊ की याला कोणीही थांबवू शकत नाही मग याला काय करू शकतो आपण तर आपला स्टुडिओ बदलू शकतो बदलू शकतो म्हणजे कमी शकत खर्चामध्ये त्याला क्लीन ठेवणं फ्रेश ठेवणं तिथे फ्रेशनर वापरणं जे काही आपण बिझनेस करतो त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे पडदे मिळतात आपल्याला जसं मी पण आता मुद्दाम स्टुडिओ तयार केला घरातच मी घरात आहे लॉकडाऊन मध्ये परंतु मी स्टुडिओ बॅकग्राऊंड आणलेत मग स्टुडिओ बॅकग्राऊंड आणला म्हटलं मी फोटो स्टुडिओचं सेशन घेतो आणि माझ्या बाकीचं घरातलं दिसत असेल तर काही मजा येणार नाही ना। बरोबर मजा कधी येईल की ज्यावेळेस मी तिथे स्टुडिओतला तो पडदा लावेल बरोबर आणि त्याच्यासाठी मग स्टुडिओतला पडदा लावला की एक फोटो स्टुडिओचा माहोल तयार केला राईट right? स्टुडिओमध्ये पडदे घ्यायला किती पैसे लागतात तर खूप कमी कमी पैशामध्ये पण आपण चांगल्या गोष्टी करू शकतो आणि अशी माझ्या डोळ्यासमोर अनेक उदाहरणं आहेत की जे ज्यांनी ते बदल केले आणि ते आजही पण बिझनेस म्हणून खूप चांगल्या पद्धतीने जरी ते म्हणजे त्यांचं एज झालं असेल तरी पण त्यांच्याकडे आज त्याच दर्जाचं काम येतं आणि नवीन मुलं सुद्धा त्यांना ते काम देत कारण त्यांनी नवीन नवीन गोष्टी स्वीकारल्या ते फक्त हे नाही बोलत बसले की बाबा जाऊ दे ते काय असं आमच्या काळात असं होतं मी आता बऱ्याच लोकांकडून ऐकतो की आमच्या काळात फिल्म होतं मी पण फिल्म कॅमेराने सुरुवात केली परंतु ती गेली आता ती नाहीये बरोबर तो प्रकार नाहीये आता आता डिजिटल आहे मिररलेस कॅमेरा आहे त्याला स्वीकारावं लागणार आहे आपण किती दिवस म्हणणार आहे की का आमच्या काळात अशी सेटिंग केली जायची ती नाही करू शकत कर आता आपण कारण टेक्नॉलॉजी बदलली आहे ती कुठल्या फोटोग्राफरने नाही बदलली ती जे काही कॅमेरा एक कंपनीज आहे त्यांनी टेक्नॉलॉजी बदलली नवीन टेक्नॉलॉजी आली तिला स्वीकारावं लागणार आहे डिजिटल टेक्नॉलॉजीला स्वीकारावं लागणार आहे राईट तर स्टोरी माझी फक्त सांगायचं इतकंच होतं की बदल आपल्याला करावा लागणार आहे तर लोक आपल्याला बदलणार नाही आणि जर आपण बदल स्वतःला केला नाही तर लोक आपल्याला बदलणार आहेत म्हणजे आपल्या जागेवरती दुसरा कोणीतरी काम घेणार आहे आणि ते काम करणार आहे कदाचित बऱ्याचशा स्टुडिओचं मला असं झालेलं जाणवलं मी लहानपणापासून गोष्टी पाहत आलोय तर त्यात असं जाणवलं की डिस्प्लेवरची धुळच साफ केली गेली नाही डिस्प्लेवरचे फोटो दोन दोन चार चार वर्ष बदलले गेले नाही तिथे खुर्चीवरती बसायला गेल्यानंतर पण पाहावं लागलं बाबा तुटलेलं आहे काही लागतं की काय काही खराब होतं की काय कपडे खराब होते कारण स्टुडिओत येतात ना सगळे आवरून सावरून येतात छान तयार होऊन येतात आणि तयार होऊन आल्यानंतर आपल्याकडे बसायची जर जागा जर तिथे ती तितकी स्वच्छ क्लीन नसेल तर नक्कीच ती गोष्ट होत नाही आता सगळे असं करतात का तर बिलकुल नाही जे करतात त्यांच्यासाठी राईट जे नाही करत त्यांनी मनाला लावून घेऊ नाही आणि जे करतात त्यांनी मनाला लावून घ्यावं आणि उद्या एक जून आहे कदाचित थोडेसे नियम शिथल होतील दोन वाजेपर्यंत आपल्याला कदाचित थोडीफार परमिशन मिळेल मस्तपैकी स्टुडिओ ओपन करावा आपला बोर्ड सा, साफ करण्यापासून सगळं साफ करावं काउंटर साफ करावं आतली सगळी धूळ झटकावी आपल्या मनातली धूळ झटकावी समोर पाणी शिंपडावं छानपैकी रांगोळी काढावी एक पन्नास शंभर रुपयाचा झेंडूच्या फुलांचा पुष्पहार आणावा आणि तो मस्त पैकी आपल्या स्टुडिओला असं समजावं की दिवाळीचा दिवस आहे कारण आपल्याला पुन्हा सुरुवात करायची आहे थांबायचं नाहीये उलट लोकांनी जाता येता पाहिलं पाहिजे की हा एवढं का नटवतो सजवतोय तर फोटोग्राफर नेहमी काय करतो स्माइल प्लीज म्हणतो तर आपण नाराज होऊन चालणार नाही आपण सगळ्यांना स्माईल करू शंभर टक्के कदाचित कुणाची तरी इच्छा होईल त्या रोडवरून जाताना की हा इतकं छान क्लीन करतोय तर जरा इतक्या आपण सिच्युएशन मध्ये थांबलो तर आपला एक कुटुंबाचा फोटो काढून घेऊ परंतु त्या अगोदर फोटोग्राफरने स्वतःला विचारावं की तुमच्या कुटुंबाचा फोटो किंवा आपल्या कुटुंबाचा फोटो आपल्या घरात आहे का आपल्या कुटुंबाचा फोटो आपण कधी काढलाय का आपण कधी नाही स्वतःला जमलं तर दुसऱ्या फोटो स्टुडिओमध्ये जाऊन कधी काढून घेतलाय का नसेल तर ती सुद्धा एक छोटीशी माझी रिक्वेस्ट असेल की ती सुद्धा करावी कारण जेव्हा आपल्याला फोटोच महत्व कळेल तेव्हा लोक सुद्धा त्याचं महत्व ठेवतील मला कुणालाही उपदेश द्यायचे नाहीयेत परंतु मनातल्या भावना व्यक्त करणं माझं कर्तव्य आहे आणि ते प्रामाणिकपणे व्यक्त करणं माझं कर्तव्य कारण मी पंढरपूरमध्ये दे सेशन देतोय म्हणजे विठ्ठलाच्या दारी मी आलोय आणि विठ्ठलाचं ते दर्शन मला घ्यायचंय तर मी प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे मग आता इथे जर आपण पुढे गेलं तर एक साधारण इक्विपमेंट काय असायला पाहिजे आता फोटोग्राफर्स जे काय आहेत ज्यांना सुरू आहे त्यांच्यासाठी कदाचित हे उपयोगात राहील आणि ज्यांचं ऑलरेडी आहे त्यांच्याकडे तें, सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांनी ह्या गोष्टी नाही केल्या तरी चालतील किंवा असंही समजू नये की बाबा इतकं सा इतकं साहित्य लागतं का तर बिलकुल नाही मी एक प्रोफेशनल स्टुडिओची संकल्पना सांगत असल्यामुळे तिथे थोडस मला असं वाटतं की एक जर असेल त्यामुळे काही गोष्टी तर आपल्याला काम करायला स्कोप वाढेल कॅमेरा आणि लेन्स गरजेचंच आहे हे मला वाटतं मी न सांगणंच बरोबर स्टुडिओ लाईट विथ ट्रान्समीटर म्हणजे जे आपल्याकडे ट्रिगर असतं तेही गरजेचं आहे राईट त्यानंतर स्टँड विथ बीजी सेट बीजी म्हणजे बॅकग्राऊंडचं सेट हे गरजेचं आहे ह्या तीन मूलभूत गोष्टी आहेत की ह्या तीन गोष्टी आपल्या स्टुडिओत असाव्यात त्या किती पैशाच्या असाव्यात काय त्याला काही बंधन नाहीये ते तुम्ही अगदी तुमच्या बजेटनुसार पण घेऊ शकतात आणि दोन लाईट्स जरी सुरुवातीला असतील तरी सफिशियंट असू शकतात बरोबर परंतु तुम्हाला जर एक एक स्टेप पुढे जायचं असेल तर त्याच्यात तुम्ही पुढे गोष्टी वाढवू शकतात मॉडीफायर्स मॉडिफायर्स म्हणजे ज्या आपल्याकडे आंब्रेला असते किंवा सॉफ्ट बॉक्स असतो त्याचे जर काही प्रकार असतील आपल्याकडे तर आपल्याकडे ग्रुप फोटो काढताना जर आपण दोन बाय दोनने ने काढला टू बाय टू चा जो आपल्या सोबत मिळतो तर काय होतं थोडस आपल्याला लिमिटेशन येतं राईट लिमिटेशन येतं म्हणजे काय की ग्रुपला ती लाईट मग तितकी प्रॉपर जात नाही आणि जितका छोटा मॉडिफायर असतो तितकी लाईट हार्ड होते राईट तितकी लाईट हार्ड होते मग हार्ड लाईट झाली की मग तो सॉफ्टनेस एक निघून जातो किंवा इव्हन लाईट पोहोचत नाही पूर्ण ग्रुपवरती राईट म्हणून आपल्याला काय करायचं आहे की थोडासा मॉडिफायर्स मध्ये मुद्दाम आपल्याला ती व्हरायटी ठेवायची की जर आपल्याकडे ऑक्टा असेल किंवा थोडासा लार्ज फॉर्मॅट मॉडिफायर असेल तर त्याचा आपल्याला बेनिफिट घेता येऊ शकतो फुल साईज फोटो काढायचे असतील तर त्याचाही बेनिफिट घेता येतो मी पुढे बऱ्याच गोष्टी दाखवणार आहे फोटोग्राफी दाखवणार आहे बॅकग्राऊंड आणि फ्लोर मॅट असावी बॅकग्राऊंड जसं आता माझ्याकडे बॅकग्राऊंड आहे हे बॅकग्राऊंड काही खूप महागडे नाही आहेत म्हणजे साधारण पाचशे ते पंधराशे रुपयापर्यंत चांगले चांगले बॅकग्राऊंड मिळतात त्याची व्हरायटी असावी आज मी पहा मी बॅकग्राऊंडच्याच कलर नुसार माझा शर्ट घातलाय मी विचारपूर्वक केला हे सगळं कारण मी जर चांगला प्रेझेंट झाला नाही तर तुम्ही मला ऐकून तरी का घ्याल म्हणजे मीच आपला कसं तरी बसलोय आहे माझाच पद्धत शिरपणा नाही बॅकग्राऊंड व्यवस्थित नाही मी बद्दल शिकवतो बिलकुल नाही मी कलर स्कीमचं मॅनेज केलं याला मोनोक्रोमॅटिक कलर स्कीम म्हणतात म्हणजे एकाच रंगसंगतीमधले विविध छटा ज्या असतात त्या वापरणं म्हणजे मी काय केलं ब्राउनिश शेड बॅकग्राऊंड वापरले आणि थोडासा रेडिश मी शर्ट घातलाय का तर मी माझा एक संघ दिसावं जे काही मी दिसेल ते एक संघ दिसावं नजर ही माझ्या चेहऱ्यावरती असावी इकडे तिकडे भरकटू नाही राईट त्याच्यासाठी नंतर चैन पुली सिस्टम ही कशासाठी तर ज्यांची स्टुडिओची साईज चांगली आहे ज्यांची स्टुडिओची साईज मोठी आहे ज्यांना पेपर बॅकग्राऊंड वापर वापरायचे आहेत ते चैन पुली सिस्टम लावू शकतात काही प्रॉप्स असावेत प्रॉप्स म्हणजे आपल्याकडे बऱ्याचदा ते लहान मुलांच्या फोटोसाठी लागतात तेच पकडले जातात तसं नाहीये तुमच्याकडे जी खुर्ची असेल सोफा असेल किंवा तिथे काही ते पिलर असतो एक डेकोरेटिव्ह पिलर असतो किंवा अजून काही वेगवेगळ्या गोष्टी असतात ते सुद्धा प्रॉप्स मध्ये असतात जे तुम्ही मोठ्यांसाठी पण वापरू शकतात त्याच्यानंतर रिफ्लेक्टर्स असावेत छोटे छोटे रिफ्लेक्टर मिळतात किंवा आपण पूर्वी थर्मोकॉलने बनवायचो आता थर्मोकॉल बंद झालेले आहेत त्याच्यामुळे आपण काय करू शकतो व्हाईट जे आपलं माउंट बोर्ड वगैरे मिळतो पुठ्ठा ज्याला आपण म्हणतो बॉक्स ते सरळ स्ट्रेट करून त्याला व्हाईट कागद आपण लावू शकतो सिल्वर कागद लावू शकतो गोल्डन कागद लावू शकतो त्यालाच ब्लॅक कागद लावला तर कटर्स तयार होतात कटर्स म्हणजे लाईट जी आपल्याला नको आहे ती आपल्याला अवॉइड करण्यासाठी एक पेपर बॅकग्राऊंड वापरणार असेल तर अॅक्रेलिकचं एक शीट असावं कारण अॅक्रेलिक शीटमुळे काय होतं पेपर बॅकग्राऊंड वर तिथे आपण अंथरतो आणि त्याच्यावरती उभं राहतो ते ट्रान्सपरंट असतं म्हणून तिथे ते डिस्टर्ब होत नाही आणि त्याच्यावरती उभं राहिल्यामुळे बॅकग्राऊंड खराब होत नाही राईट right? ते ह्या कपड्याच्या बॅकग्राऊंडला वापरायची गरज नाही फॅब्रिकच्या ते आपल्याला बेसिकली याच्यासाठी जास्त वापरावं लागतं जे आपले पेपर बॅकग्राऊंड असतात राईट सिमलेस बॅकग्राऊंडला ट्रायपॉड असावा जर आपल्याला काही विशिष्ट पद्धतीने फोटोग्राफी करायची असेल समजा ग्रुप फोटो घ्यायचा असेल फॅमिली पोर्ट्रेट्स करायचे असतील ट्रायपॉड ची मदत काय होती एकदम फ्रेम सेट केली की के त्यांना थोडी थोडी अरेंजमेंट चेंज करून किंवा मुलं असतील त्यांना मॅनेज करून आपण वरती मल्टिपल शॉट्स घेऊन त्यांना नंतर क्लब करू शकतो म्हणजे आपली फ्रेमिंग चेंज नाही होत आणि एक चांगल्या दर्जाचं कम्प्युटर असावं ते ह्यासाठी चांगल्या सा दर्जाचं की ज्याच्या थ्रू आपण बिझनेस करतोय तर कस्टमर समोर आपला फोटो ओपनच होत नाही मग ते हँग झालं ते वारंवार हँग होत आहे नेक्स्ट टाइम पुन्हा कस्टमर आलं परत ते हँगच होत आहे कस्टमर आपल्याला काय समजतो की बाबा याचं काही तितक्या प्रोफेशनल इक्विपमेंट नाहीये आणि मी म्हटलं तसं जनरे जनरेशन जन्रे... चेंज झालेलं आहे त्याच्यामुळे जनरेशन काय करतं की नक्की विचार करतं की बाबा मला बेस्ट सर्व्हिस देणार पाहिजे शंभर रुपये जास्त गेले तरी चालतील बरोबर मला असं वाटतं की मी इथपर्यंत बरोबर आहे म्हणजे बरोबर म्हणण्यापेक्षा सोबत आहे तर तुम्ही माझ्या सोबत आहात का एकदा तुम्ही येस ऑर नो मध्ये टाईप करा म्हणजे मला थोडासा सपोर्ट मिळेल कारण मी तुमच्यातलंच एक जण आहे आणि सेशन करतोय म्हणजे असं काही नाही की माझ्याकडे खूप काही आहे फक्त मी जे काही आहे ते तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय आता आपल्याला फोटोग्राफी फोटो स्टुडिओ बरं इथे आपण पाहूयात पहिले येस 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 थँक्यू सो मच सगळ्यांना थँक्यू सो मच थँक्यू सो मच असंच सोबत राहा कारण तुम्हीच माझी एनर्जी आहे आणि इथे एक साईडने बोलावं लागतं म्हणून कधी कधी समजत नाही बाबा समोरच्याला काय वाटत असेल भावना नाही पाहत आहेत ना सर स्टुडिओ लाईट फोर हंड्रेड वापरा एलिमक्रोम वापरावी तर फोर हंड्रेडची पण गरज नाही माझ्याकडे फोर हंड्रेड आहेत कारण मी त्या वेडिंगला पण वापरतो म्हणून मी त्या फोर हंड्रेड ठेवल्या पण टू हंड्रेड लाईट पण सफिशियंट आहे टू हंड्रेड डी लाईट टू डी लाईट वन ह्या लाईट्स मिळत असतील तर घ्या त्या सुद्धा स्टुडिओला सफिशियंट आहे खूप खूप जास्त कॉस्टली लाईट घेण्याची गरज नाही स्टुडिओला कारण आपले स्टुडिओ जनरली एव्हरेज साईज जर म्हटलं तर त्या साईज कमीच आहेत आपण स्टुडिओची एव्हरेज साईज किती असावी कुणी काही सांगेल का तुमच्या अंदाजाने एक ऍव्हरेज साईज म्हणजे आपल्याला काही बरोबर चुकीचं था नाही ठरवायचं परंतु एव्हरेज साईज आपल्याला विचार करायचं आहे की ज्यांना नवीन स्टुडिओ सुरू करायचे त्यांना एक त्याच्यातून माहिती मिळेल की ऍव्हरेज साईज म्हणजे साधारण स्टुडिओ किती साईजचा असावा दहा बाय वीस वीस बाय वीस पंचवीस फीट बारा बाय वीस पंधरा बाय वीस 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 बाय वीस थँक्यू सर बारा बाय वीस बारा बाय अठरा बारा बाय तीस फक्त शूट साठी बारा बाय पंधरा दहा बाय सोळा वीस बाय तीस दहा बाय पंधरा वीस बाय तीस बारा बाय अठरा ओके थँक्यू सो मच थँक यू सो मच एक लक्षात घेऊ आपण साईज तुमची कितीही असेल तर एक राकेश रावळ सरांचं मी परवा युट्यूबला सेशन घेतलं फोटो ऑडिओ वरती आणि त्यांचा स्टुडिओ आहे आठ बाय नऊ साईजचा परंतु तुम्ही काम जर पाहिलं ना सरांचं होऊन जाऊ आपण सगळे की आठ बाय नऊ मध्ये पण ते आम्ही झिंक काम करतायत विश्वासच बसत नाही परंतु आता मी थोडस माझा जो अनुभव आहे तो शेअर करेल कारण ते सर त्यांच्या पद्धतीने करतात आणि अप्रतिम काम करतायत परंतु थोडी साईज जर मोठी असेल ना त्याचा फायदा काय होतो की आपल्याला लाईट कंट्रोल खूप चांगले मिळतात किंवा लाईटिंगची जी व्हरायटी आपल्याला काम करायला खूप चांगली मिळते राईट प्लस आपल्याला जर सेटअप क्रिएशन करायचं असेल जसं मला लहान मुलांसाठी आम्हाला सेटअप क्रिएशन करावं लागतं मी माझा स्टुडिओ दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मग मला काय ना की साईज थोडी लागते कारण मग मी आम्ही एकाच वेळी तीन सेटअप क्रिएट करू शक शकतो आणि आमचा जो फक्त फोटो काढण्याचा जो एरिया आहे तो आहे बावीस बाय बावीस फूट म्हणजे मला थोडी स्क्वेअर साईज जास्त आवडते म्हणून मी ते ठेवलंय हो परंतु जिथे म्हटलं वीस बाय वीस फूट पंधरा बाय अठरा फूट पंधरा तरी मिनिमम त्याचं वेळ तर असावी कारण लाईट जर आपण दोन्ही साईडने लावल्या किंवा मध्ये जर व्हरायटी ठेवली तर अगदीच कमी जागा होईल असं पण नको प्लस लाईट बाऊन्स होते हाईट किती असावी तेही मला सांगा तुम्ही मला गाईड करा हाईट पण किती असावी साधारण एक सर्वसाधारण हाईट किती असावी स्टुडिओला आणि बऱ्याचदा काय होतं की लाईट बाउन्स जी होते ना ते, ते बाउन्स होऊन एक कास्टिंग तयार होते राईट बारा फूट पंधरा फुट म्हणतायत इथे नीरज सर किरण सर फुलचंद सर बारा फूट म्हणतात पंधरा फूट किंवा ते जर दहा ते पंधरा फूटच्या दरम्यान असेल तर मला असं वाटतं ते लकी आहेत पंचवीस फूट असेल तर अरे बाबा हाईट पंचावन्न फूट म्हटलं इथे मला माहित नाही वन टू थ्री फोर फाय सिक्स कुणीतरी आहेत सर ते पंचावन्न फूट म्हणतायत होस्ट सर जॉईन करून घ्या ओके ठीक आहे दहा फूट ठीक आहे चालेल एक ऍव्हरेज आपण दहा फूट पकडूया बारा फूट पंधरा फुट असेल तर सोन्याहून पिवळा की जिथे आपल्याला आणखी स्कोप मिळेल आणि जी वर्ण जी लाईट कास्टिंग होऊन येते ती येणार नाही व्हायटिश केस दिसतात बऱ्याचदा काय होतं असे पांढरट केस दिसतात झालेले त्याचं कारण काय की वर्ण ती लाईट ज्यावेळेस येते ना बाउन्स होऊन तर त्यावेळी ती एक वरती जो कलर असेल सिलिंगला तो कलरची कास्टिंग तयार होते मग आपल्याला तिथे कटर युज करणं किंवा बाकीच्या काही गोष्टींचा युज करावा लागतो तसं होत असेल ना तुमच्याकडे कमी असेल तर मग ग्रे कलर द्या एटीन पर्सेंट ग्रे की जो तुमच्याकडे बाउन्स होणार नाही न्यूट्रल कलर असेल की ज्याने कुठली कास्टिंग तयार नाही होणार राईट म्हणजे त्याचा प्रॉब्लेम येणार नाही जर जास्त स्टुडिओची साईज कमी असेल तर मग काय करू शकतो आपण की ग्रे कलरच्याच एटीन पर्सेंट ग्रेच्याच वॉल ठेवू शकतो किंवा मग ते ग्रे कलरच्या ठेवल्यानंतर एक प्रॉब्लेम होऊ शकतो की स्टुडिओ आणखी जास्त छोटा दिसेल थोडासा ग्रेश शेडमध्ये तर तुम्ही व्हाईट पण ठेवू शकता परंतु त्याला आहे ना वरती एक चेन किंवा एक तार किंवा असं काहीतरी पाईप सेट करा छानपैकी आणि त्याला ब्लॅक किंवा ग्रे कलरचे ग्रे कलरचे बेसिकली कपड्या तिथे लावून ठेवा कर्टन्स की जे शूट करायच्या वेळेला जर लाईट बाउन्स होत असेल तर ते असं पडद्यासारखं झाकून ठेवायचं तो व्हाईट कलर आणि बाकीच्या वेळेला ओपन ठेवायचं म्हणजे व्हाईट कलर काय तर थोडा प्रशस्त वाटतं जागा मोठी असं वाटतं ओके तर आपण काय करूयात मी पहिले स्टुडिओ दाखवतो त्यानंतर मला काही गोष्टी विचारायच्या आहेत मी डायरेक्ट स्टुडिओ पासून सुरुवात करतो जो आमचा पुण्यात स्टुडिओ आहे तो साधारण आम्ही कशा पद्धतीने प्लॅन केला आणि तो थे बेसिकली बेबी शूट किड्स शूट होतं फॅमिली शूट होतं तर आम्ही रेसिडेन्शियल मध्ये शूट करतो तर आमची हाईट कमी आहे म्हणजे तुम्ही तरी लकीत की तुम्ही दहा बारा पंधरा फूट म्हणताय आमच्याकडे नऊच फूट हाईट आहे नऊ साडे नऊ फूट आणि बेबी शूट असल्यामुळे तेवढा काही त्रास होत नाही परंतु कधी कधी फॅमिली शूट आणि बाकीच्या गोष्टीला त्रास मात्र नक्की जाणवतो राईट आणि व्हाईट वॉल याच्यासाठी ठेवल्या की जागा भरपूर मोठी असल्यामुळे मग त्याचं बाउन्स कुठूनच लाईट होऊन येत नाही तर मी स्टुडिओची ओळख मुद्दाम करून देईल कारण स्टुडिओ बद्दल मी तुम्हाला सांगतोय आणि जर माझा स्टुडिओ नाही दाखवला का तर काय मजा राहील तर बेसिकली हा स्टुडिओ जो आहे याचं मी आ, एंट्री आणि त्या गोष्टी पण आपल्याला दाखवतोय की कुठून एंट्री ठेवली आहे मी मग तिथे डिस्प्ले कसा ठेवला डिस्प्ले मध्ये आम्ही सायझेस पण थोड्या मोठ्या मोठ्या ठेवल्या आणि कुणी फक्त पुण्यात आहे म्हणून केलंय बाबा असं काही मानू नका माझा एक स्टुडंट आहे ज्याने त्याच्या तालुक्याच्या ठिकाणी केलाय जो की खूप छोटा तालुका आहे आणि त्याने सुद्धा असा स्टुडिओ तयार केला त्याच्याकडे खूप चांगला स्टुडिओचा बिझनेस आहे मी उजव्या फोटोमध्ये दाखवतोय हा एक एंट्रन्स आहे लाल कलरने मी दाखवतो इथे एंट्री केली जाते कस्टमर कडून एंट्री केल्या गेल्या के मी इथे डिस्प्ले बोर्ड ठेवलाय मोठा ह्या सगळ्या बारा बाय बारा आ, इंच पासून तर सोळा बाय वीस वीस बाय तीस पर्यंतच्या कॅनवास लावलेल्या आहेत मी जेणेकरून कस्टमर इथे उभं राहून त्या कॅनवास पहिले पाहतं कस्टमर इकडे उभं राहतात आल्यानंतर एंट्री करून आणि ते छान ते डिस्प्ले पाहतात आणि डिस्प्ले पाहून त्यांच्या मनात अनेक चांगल्या भावना तयार होतात की आपल्याला पण असे फोटो काढायचे आणि कधी कधी डिस्प्ले पाहून ते कॅनव्हास स्वतः विकत मागतात त्याच्यामुळे मला आणखी बिझनेस जनरेट होतो राईट तो एक फायदा होतो डिस्प्लेचा खूप फायदा होतो तर एक आपला एंट्री केल्यानंतर जर छानसा डिस्प्ले असेल तर त्याचा बेनिफिट नक्की चांगला मिळतो त्याच सोबत मी इकडे राईट साईडला एक स्क्रीन दिसते तर त्या स्क्रीन मध्ये पण माझा डिस्प्ले होत असतो जो लेफ्ट साइडला तुम्ही पाहू शकता मी रेड कलरमध्ये ते बेबी आळस देत आहे असं छान तर तिथे डिस्प्ले करतो आणि त्याच्या खाली थे, थे ते लॉन्स आहे ग्रीन लॉन्स आर्टिफिशियल का तर लहान मुलं जर आले तर त्यांना आम्ही तिथे खेळायला गोष्टी देतो आणि ते जाम खुश होतात खेळतात त्यांना असं वाटतं की आई चांगल्या ठिकाणी आलोय की इथे आपल्याला कुठलाही त्रास होणार नाहीये राईट कारण बेबी शूट असल्यामुळे त्या गोष्टींची काळजी घेतोय त्याच्यानंतर इथे आम्ही काही असे जुने बाग ठेवले जे जुन्याच्यातून आणलेत कमी पैशात की जे ते मला फोटोशूटला खूप फायद्यात येतात आणि बाकीच्या खूप काही गोष्टी आहेत की ज्या तिथे एक वेगळी मजा लाईट सिस्टम एक ठेवली ही पूर्ण जागा माझी ओपन आहे बावीस फूट ही जी इकडे विंडो आहे ती बावीस फूट ओपन आहे त्याच्यामुळे मी डे लाईट मध्ये पण शूट करू शकतो तर नवीन कुणी जर स्टुडिओ करणार असेल तर एक साईडने असे छान विंडो ओपन ठेवा हाईटने पण ठेवा की जेणेकरून आपल्याला तिथे डे लाईटला पण काम करायला स्कोप तयार होईल ओके मी फटाफट पुढे जातो कुणी बोर होत असेल तर नक्की सांगा कारण मी त्याची काळजी घेईल की बोर होऊ देणार नाही मग इथून एंट्री केल्यानंतर हा मूळ स्टुडिओ आहे जिकडे जर तर इथे पॉलिश स्टँड आहे पॉलिश स्टँड की ज्याला खालून व्हील असतात ते कुठे आपण इकडे तिकडे टर्न करू शकतो एक जवळपास ही साडेपाच पाच ते साडेपाच फुटाची आंब्रेला लावलेली आहे बेबी शूट साठी राईट इथे एक आ, कपाट आहे आतमध्ये वॉड्रॉप आहे की जिकडे काही इक्विपमेंट ठेवलेले आहेत छोटे छोटे त्यानंतर इथे एंट्री केली की एक छानशी जाळी डिझाईन करून ठेवली त्याचा पण आम्ही बॅकग्राऊंड म्हणून उपयोग करतो इकडे कस्टमरला बसण्यासाठी क्लायंटला बसण्यासाठी जागा ठेवली आहे आम्ही पहा हे सॅनिटायझर नेहमीच स्टुडिओत ठेवतो कोरोना आला म्हणून नाही करोनाच्या आधीपासून आम्ही सॅनिटायझर वापरतो कारण लहान मुलांचा स्टुडिओ असल्यामुळे राईट सो so, कस्टमरला स्टुडिओत बसायला जर जागा असेल तर ते खूप कम्फर्ट फील करतात आणि आपल्या जवळ इथे माझी वाईफ किड्स फोटोग्राफी करते न्यूबॉर्न फोटोग्राफी करते म्हणून इथे तिचं साहित्य ठेवलेलं आहे राईट सो so, इथे एक पार्टिशन छोटस लावलं ते माझ्या बॅकग्राऊंड म्हणून पण यूज होतो मला बऱ्याचदा छोटे स्टूल आहे वेगळे प्रॉपर्टीज प्रॉप्स म्हणून ठेवलेले आहेत मी पुढे दाखवतो अशा प्रकारे हा बावीस बाय फुट बावीस फुटचा एरिया मी तिथे ठेवला त्यानंतर हा एरिया मी तुम्हाला ह्या अँगलने दाखवतो की इथून एंट्री केली इथे पहा एक काही प्रॉप्स इथे दरवाजाच्या मागे ठेवलेले आहेत म्हणजे हा दरवाजा ओपन केला की त्याच्या पाठीमागे प्रॉप्स आहेत राईट इकडे मी वॉलपेपर लावतानाच ग्रे कलरचा टेक्सशर्ड वॉलपेपर लावला जसा मी आता बसलो तसाच तो वॉलपेपर आहे त्याचा फायदा काय होतो तो फोटो शूट मध्ये पण वापरता येतो एक तो बार स्टोल सारखा स्टूल ठेवला ज्यावेळेस आपण काही मॉडेल शूट टाइप किंवा काय करू शकतो इथे दोन स्टँड आणि बॅकग्राऊंड लावायला ते त्याचा ती सिस्टम ठेवली जेणेकरून मला फटाफट सेट क्रिएट करायला सोपं होतं आणि हा पूर्ण डिस्प्ले ज्या डिस्प्ले वरती मी माझ्या क्लायंटला काम दाखवू शकतो वेगळ्या क्वालिटीचं आणि ते ते पाहून इम्प्रेस होतात आणि आणखी पुढे आपल्याला स्कोप वाढतो राईट आता त्या डिस्प्ले कडून आपण स्टुडिओ पाहूयात राईट डिस्प्ले करून स्टुडिओ पाहताना आमची जी आयडेंटिटी आहे आजी आणि नातवाचा फोटो तो आम्ही पहिले फ्रंटला ठेवला जेणेकरून लोकांच्या भावना तिथे खूप सुंदर तयार होतील बऱ्याच लोकांना माहित नसते की हा फोटो तुम्ही काढलाय का अरे क्या आहे मग त्यांचा आणखी ट्रस्ट आपल्यावरती येतो आणखी खुश होतात की हा फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरकडे आपण आलोय फोटोशूटला त्यानंतर इथे पहा इथे तुम्हाला प्रॉप्सचं पूर्ण एक रॅक दिसेल कायच्यात वेगळ्या टाइपचे प्रॉप्स ठेवले बास्केट ठेवल्या जे पण गरजेचे ते ठेवलं न्यूबॉर्न बेबी फोटोग्राफीसाठी जे गरजेचं आहे थोड्या मोठ्या मुल, मुलांचं इकडे ह्या साईडला ठेवलं आहे त्यानंतर हे जे प्रॉप्स ठेवलंय ह्या प्रॉप्सच्या पाठीमागे माझी केबिन आहे इथे जर पाहिलं वुडन कलरचं दिसतं इकडे वॉशरूम आहे स्पेशली क्लायंटसाठी राईट इथे खूप छान आम्ही अवॉर्ड मिळालेले फोटो डिस्प्ले करत असतो आणि प्लस इथे पद्मपाणी बोधी शिल्प पद्मपाली पाणी बोधी शिल्प सत्व हे शिल्प आहे जे माझ्या खूप जवळच आहे कारण मी ज्या फायन आर्ट कॉलेजमध्ये शिकलो त्याचा तो सिंबॉल आहे आणि ती माझी एनर्जी आहे काम करण्याची किंवा आमची एनर्जी काम करण्याची मी पेंटिंग करतो त्याच्यामुळे त्याचं इज इस, इजली ते ठेवलंय की जिथे मला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस मी पोर्ट्रेट आणि ते पेंटिंग करतो नंतर एक दरवाजा इकडे आतमध्ये जायला दिसतोय त्या दरवाज्यातून इकडे गेलं की लेफ्ट साईडला तिथे मेकअप रूम आहे आता माझ्याकडे इकडे ते फोटो नाहीत दाखवायला मेकअप रूम आहे प्रोफेशनल त्याच्यात मिरर सुद्धा आहे मेकअप रूम मध्ये त्यानंतर त्याच्या आत गेलं की तिथे आमचं एडिटिंगची रूम आहे सेपरेट आणि उजव्या साईडला पॅन्ट्री आहे की जिकडे आम्ही चहा कॉफी बनवून क्लायंटला देऊ शकतो अगदी ब्रेकफास्ट पण आम्ही क्लायंटला देतो त्यावेळेस आले असतील तर त्यांना ऑफर करतो कारण तेवढी आपण हॉस्पिलिटी जर दिली तर नक्कीच क्लायंट इम्प्रेस होतात किंवा त्यांना ते कम्फर्ट होतं राईट सो हा एक ओवरऑल मी लुक दाखवतोय स्टुडिओचा की जो खूप मला गरजेचा वाटतो त्याच्यानंतर आम्ही स्पीकर लावलेत मी मागच्या स्पीकर इथे स्पीकर लावलेले आहेत याने काय करतो आम्ही क्लायंट येण्याच्या अगोदर छान प्लेझेंट असं सुंदर प्रसन्न होणारं पॉझिटिव्हिटी वाटणारं म्युझिक ऑन करून ठेवतो ती म्युझिक सिस्टम आम्ही इथे ठेवलेली आहे नंतर एसी आहेत माझ्याकडे परंतु मी फॅन पण ठेवलाय की जो कधी कधी बाळाला ए सी चालत नाही तर मग त्यावेळेला फॅन आपण लावू शकतो आणि तो मुव्हेबल फॅन ठेवला वरती सिलिंगला कुठलाही फॅन नाही ठेवला कारण आमच्याकडे जागा तितकी नाहीये राईट म्हणजे हाईट तितकी नाहीये आता पुढे जाऊयात आपण दोन्ही अँगलने स्टुडिओ पाहू इथे काही मोठ्या मुलांचे प्रॉप्स आहेत राईट हा छान असा डिस्प्ले त्या डिस्प्लेची मजा येते ओके मी फटाफट घेतो इथे लहान मुलांच्या पे, खेळतात इथे हे प्रॉप्स ची जागा आहे इकडे क्लायंट बसतायत त्यांना खूप छान येते मिरर ठेवलाय स्टुडिओमध्ये सुद्धा त्या मिररचा असा फायदा होतो की तो मिरर मी कुठेही घेऊन ठेवू शकतो तर क्लायंटला त्यांना स्वतःला दाखवायला थोडं सोपं जातं मदत होते ओके ही पेंटा सिस्टम पण आम्ही लावलेली आहे परंतु तिचा उपयोग करत नाही तसाच सेटअप माझ्याकडे पॅक करून ठेवलेला आहे कारण आमची हाईट कमी असल्यामुळे मला पॅन्ट सिस्टमचा वापर तितका होत नाही ओके आता ह्या साइडने स्टुडिओ पाहू माझ्या केबिन किंवा के वॉशरूम आहे किंवा पद्मपाणी बोधी सत्व शिल्प आहे त्याच्या साईडने जर स्टुडिओ पाहिला तर हे एक न्यू साठी लागणारी बिन बॅग आहे त्याचा स्टँड आहे ही मोठी अंब्रेला आहे आणि फक्त डी लाईट वन नावाचा लाईट आहे तिथे डी लाईट वन जो की अतिशय स्वस्त लाईट आहे पण आता मिळतच नाही कुणाला मिळालं तर माझ्यासाठी पण नक्की घ्या इथे ना अशा ड्रेप्स वगैरे ठेवायला हे एक जुन्या बाजारात वगैरे मिळतात जुने पूर्वीच्या काळी आपल्याकडे वापरायचे ते टॉवेल वगैरे सुकवायला त्या गोष्टी ठेवायला ते आणलेले आहे ते कुठेही ठेवू शकतो मुवेबल राईट असा हा स्टुडिओ ओके ही माझी केबिन एक दाखवतोय मी की माझी केबिन साधारण बारा बाय पंधरा फुटाची आहे त्याचं कारण आहे की मी तिथे लांज बनवलाय की माझ्याकडे लाख दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाखाचे जर कस्टमर आले तर त्यांना मी प्रॉपर सर्व्हिस देऊ शकतो स्पेशली इथे आ, वेडिंग शूट्स मला फायनल कर तिथे एक वेगळी स्क्रीन ठेवलीय मी राईट त्यानंतर इथे मला मिळालेले गिफ्ट्स मी ठेवतो त्यानंतर इथे अल्बमसाठी एक वेगळं रॅक तयार केलेली मी स्वतः चेअर सुद्धा मी कलर स्कीम वाईज विकत घेतलेले आहेत विवाह हो फोटोची कलर स्कीम जी आहे त्या कलर स्कीम मध्ये त्या गोष्टी ठेवल्या हो आणि उडन उडन मधले चेअर सोफा सिस्ट सिस्टम ठेवली ओके ही माझी केबिन आहे माझं मॅकबुक इथे माझे जुने बरेचसे कॅमेराज माझ्या वडिलांनी वापरल्यापासून मी ठेवले त्यांची मी पूजा करतो त्यांना प्रणाम करतो रोज पुस्तकांची खूप आवड असल्यामुळे पुस्तक आहेत लायब्ररी आहे माझ्या स्कूलमध्ये पण लायब्ररी आहे आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगतोय की मी ते सर्टिफिकेट्स लाव ले ले सर्टिफिकेट लावलेले आहेत आम्ही जे एज्युकेशन घेतलं त्याचे सर्टिफिकेट आहे जी डिग्री केली किंवा मॅडमने जे इंटरनॅशनल सेशन केलं न्यू बॉर्न बेबीचं त्याचं हे केलंय आहे आणि इथे मी माझ्या आजोबांचं ते मग अशी दाखवलेला फोटो लावलेला आहे कि ते सारखे माझ्याकडे पाहतात म्हणजे ते असे खाली पाहताना फोटो येतात त्याची ही होती की त्यांनी माझ्याकडे पाहावं जे की जेणेकरून माझ्या हातून कुठल्याही चुकीचं काम घडू नाही मी अगदी प्रांजळपणे आज इथे व्यक्त करतो याच्यात कुठेही देखावा नाहीये आणि इथे माझ्या आई वडिलांचे पोर्ट्रेट आहेत जे मी काढलेले कि ते सुद्धा मी त्या केबिन मध्ये लावलेले आहेत ते, लाव ते प्रोफेशनल पोर्ट्रेट की जे माझी ऊर्जा आहेत जे माझं सगळं काही आहे ओके तर असा हा स्टुडिओ इथे केबिन तुम्हाला ह्या अँगलने दिसत असेल की सर्टिफिकेट्सला खूप महत्व आहे कारण तुम्ही एज्युकेशन घेतलं तुम्ही वेल एज्युकेटेड फोटोग्राफर आहात ते तिथे तिथे ठेवायला काय हरकत आहे राईट खूप सारे इथे गिफ्ट आहेत वेगळ्या गोष्टी आहेत माझं स्वतःच एक मूर्ती बनवलेली आहे माझ्या एका विद्यार्थ्याने ती तिथे आहेत खूप गिफ्ट येतात क्लायंटकडनं आम्हाला शूट केले की कधी कधी सरप्राइजिंगली गिफ्ट गिफ्ट असतात इथे कॅमेरा जुने माझ्या वडिलांनी पहिला कॅमेरा घेतला तो सुद्धा इथे ठेवलेला आहे मी घेतलेला किंवा मी वापरलेला कोसिना एफ एम टेन नंतर आयसोली माझ्या वडिलांनी वापरलेला हे सगळे कॅमेराज आम्ही इथे ठेवलेले अगदी आता डी एटी डी नाईन्टी डी सेव्हन थाउजंड आ, हे सगळे कॅमेराज मी तिथे ठेवलेले आहेत बरेचसे बुक्स पण आहेत ओके तर हा झाला एक छोटासा स्टुडिओचा इंट्रो आता मला थोडसं मी इथे स्क्रीन स्टॉप करतो कदाचित मला असं पण नको व्हायला की मी तुम्हाला खूप बोर करतोय आणि तुम्ही मला सहन करतायत पण स्टुडिओ दाखवणं माझं कर्तव्य होतं कारण मी तुम्हाला स्टुडिओची माहिती देताना जर माझा स्टुडिओ नाही दाखवला तर मग काही मी प्रामाणिकता ती राहणार नाही आता मला नेक्स्ट टप्प्यात जायचं आहे इथपर्यंत ओके अंकुश सर सर तुम्ही मला गाईड करा थोडं खूप छान आहे सर अतिशय सुंदर सगळ्यांचा खूप छान रिप्लाय येतोय आणि एकशे पाच आपण शंभरच लिमिट खूप वेळापूर्वीच क्रॉस केले आणि शंभर एक एकशे पाच एकशे सहाच्या याच्यामध्ये एक पार्टिसिपेट आज आपल्या बरोबर आहेत सर थँक्यू सर थँक्यू सो मच तुमचे प्रयत्न आहेत प्रामाणिक आणि पंढरपूर विठ्ठलाचा माझं हे एक प्रार्थना राहील की हे सगळं काळ एक निगेटिव्ह काळ लवकर निघून जाऊ दे आणि माझा फोटोग्राफर आपण फोटोग्राफर सगळे मस्त आपल्या स्टुडिओला एक छान पुढे आणखी सुंदर बनवू मी आणखी पुढे जाईल एक स्टेप पुढे जाईल आणि आपल्या सगळ्यांना विचारेल की आपण फोटो मध्ये काय काय करू शकतो तुम्ही सांगू शकाल का मला कुणी किंवा मध्ये आपण काय काय प्रकारचा बिझनेस करू शकतो म्हणजे कुठल्या कुठल्या बिझनेस म्हणण्यापेक्षा अगदी काय काय प्रकारची फोटोग्राफी करू शकतो कारण बिझनेस हा शब्द खूप टिपिकल आहे सर तुमची स्क्रीन तुम्ही शेअर हे केली का आता नाही सर नाही ना स्क्रीन माझीची काही नाही कुणीतरी स्क्रीन शेअर केलीये ही तरी दुसरी स्क्रीन आहे ती एकदा चेक करा कारण मला स्क्रीन शेअर नाही करतात त्याच्यामुळे स्क्रीन शेअर केलीये संकेत जी तुम्हाला काय दाखवायचंय एकदा दाखवून घ्या कदाचित स्टुडिओ किंवा काय असेल तर दा दा दाखवून घ्या तोपर्यंत मी बाकीच्यांसोबत बोलतोय स्क्रीन शेअर करायला परमिशन मिळेल किंवा आपण करू की आपण फोटो मध्ये काय काय टाइपची फोटोग्राफी करू शकतो म्हणजे आपल्याला आपला स्कोप समजेल की आपल्याला फोटो मध्ये किती स्कोप आहे आणि इथे खूप एक सिनियर फोटोग्राफर एक गुरुवर्य जोडलेले आहेत आपल्याला जयंत पेडणेकर सर त्यांना मी प्रणाम करतो आणि त्यांनी खूप ते इथे इन्व्हॉल्व्ह होत असतात तर हा खूप मोठे आहे सरांचा त्यांचा अनुभव एक पस्तीस वर्षापेक्षाही जास्त आहे सिने स्टाईल फोटोग्राफीमध्ये ते हे करतात नमस्कार सर प्रणाम आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही जॉईन होत आहेत आणि इतकं उत्स्फूर्तपणे तुम्ही इन्वॉल्व्ह होत ते खूप मोठं मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी इथे म्हटलंय की बाबा प्रॉडक्ट फोटोग्राफी जयंत सर म्हणतायत ते एक विषय आपल्याला समजला प्रॉडक्ट फोटोग्राफी प्रॉडक्ट किड्स आणि पोर्टफोलिओ असं लक्ष आ, सर म्हणतायत त्यानंतर नीरज सर म्हणतायत पोर्ट्रेट फॅशन न्यू बॉर्न किड्स मॅटर्निटी थँक्यू सो मच एक लक्षात घ्या जे 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 हे करत नाही त्यांनी इथे आता मेन्शन करून घ्या तुमच्याकडे की हे सगळे प्रकार आपण करू शकतो लक्ष सर म्हणतात न्यू बॉर्न फुलचंद सर म्हणतात टेबल टॉप फोटोग्राफी जयंत पेडणेकर सर म्हणतात गार्मेंट पहा शब्द आपल्याला बरेचसे माहीत होत चालणार आहे आणि फोटो स्टुडिओची आज एक ताकद समजणार आहे स्कोप समजणार आहे धीरज सर म्हणतात असं आपण बर्थडे सेलिब्रेशनची सोय करू शकतो का सॉरी करू शकतो सर त्याचं कारण सांगतो मी तर खूप आनंद झाला मला ते ऐकून कारण मी माझ्या स्टुडिओत फोटो स्ट, बर्थडेची सोय केलेली आहे मी क्लायंटला सांगतो की तुम्ही साधारण पंचवीस तीस मेंबर जरी येणार असेल सगळी व्यवस्था आम्ही सुद्धा करून देऊ शकतो तुम्हाला आणि माझ्या स्टुडिओची ओपनिंगच बर्थडे शूटने होती म्हणजे जो फर्स्ट फोर्ट शूट केला त्या बेबीचा बर्थडे होता आणि आम्ही स्टुडिओ सेलिब्रेट केला होता स्वतः आम्ही केक वगैरे अरेंज करून उलट अशी सोय जर झाली ना तर ज्या वेळेला आपण म्हणतो इव्हेंट वाले आपल्याला जमून देत नाही आपणच बनवूयात ना इव्हेंट वाले आपण इव्हेंट क्रिएट करणं चालू करू ना छोटे छोटे जे आपल्याला करू शकतो ते बरोबर तर आपला स्कोप आपल्याला शोधायचा आहे आपल्या गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत नक्की करू शकतो सर धीरज सर थँक्यू खूप चांगला पॉईंट शेअर केला लक्ष्मीजी जी म्हणतायत मॉडेलिंग प्री वेडिंग शूट न्यू बॉर्न बेबी शूट थँक्यू सो मच दया सरांना काहीत ब्राईड म्हणायचं असेल का, ते काहीतरी वेगळा शब्द लिहिला आहे ब्राईड शूट पण करू शकतो बरोबर आहे प्रॉडक्ट फोटोग्राफी करू शकतो ई कॉमर्स करू शकतो येस ई कॉमर्स पोर्ट्रेट कॉर्पोरेट फोटोशूट नक्कीच खूप चांगले विषय येत आहेत डिजिटल ऑइल पेंटिंग पोर्ट्रेट येस केक <खेग> स्मॅश करू शकतो केक स्मॅश ज्यांना कोणाला माहित नाही त्यांनी समजून घ्या केक स्मॅश म्हणजे लहान बाळ त्या केक बरोबर खेळतं खातं त्याला ज्या पद्धतीने वाटतं निरागसपणे ते त्या केक बरोबर त्याचा एक पहिला आपण म्हणून ते शूट करत असतो त्याला खूप डिमांड आहे मुलाखत व्हिडिओ हा खूप चांगला विषय ते सरांनी मांडलाय जयंत सरांनी मुलाखतीचे व्हिडिओ आपण आपल्या शूटमध्ये करू शकतो कारण आता बऱ्याचदा ह्या सिच्युएशन मध्ये अनेक लोक मुलाखती घ्यायला लागले युट्यूबला यायला लागले तर आपण आपला स्टुडिओ त्यांच्यासाठी जर दिला तर त्यातनं सुद्धा आपण पैसे कमवू शकतो आपलं नेटवर्क बिल्ड करू शकतो नंतर लक्ष्माने सर म्हणतात मॅटर्निटी शिवम सर म्हणतात पोर्टफोलिओ केक स्मॅश करतो शूट यशपाल सर केक स्मॅश करतात अभिनंदन आहे सागर सर म्हणतात फॅमिली शूट सध्या ट्रेंडिंग आहे ते अच्छा जे काही ट्रेंड आहे ते नक्कीच अगदी बरोबर जो ट्रेंड चालतो ते आपण करायला पाहिजे गार्मेंट म्हणजे काय सर सर गार्मेंट शूट म्हणजे जे आपले आपण आता हे जे कपडे वगैरे आहेत ना आपले हे मध्ये आहेत त्या टाइपचे शूट करू शकतो मुंबईमध्ये वगैरे जास्त स्कोप आहे मग कारण गुजरात मार्केट पण जवळ आहे आणि तिथे खूप स्कोप आहे आपल्या इथे पण असू शकतो आता आपण पंढरपूर सोलापूर पण जवळ आहे म्हणजे उद्या चादरींचे वगैरे सुद्धा शूट केले गेले पाहिजे खरं तर कारण आता प्रत्येकाला जाहिरात करणं गरजेचं आहे आणि ते स्वतः मोबाईलने करून करत असतील तर त्यांना पटवून देणं गरजेचं आहे राईट हे करण्यासाठी काय करायचं पहिले स्वतः एक डेमो शूट करायचं आणि ते डेमो शूट सोशल मीडियाला तुमच्या वेबसाईटला प्रेझेंट करायचं राईट right? त्यांनी काय होतं समोरचं कोणीतरी पाहतो आणि मग आपल्याकडे येतो कारण हे करतात वाटतं मग ते आपल्याला त्या ऑप्शन तयार होतात ओरिजिनल पर्सन पर्सनॅलिटी थँक्यू सो मच रेनड्रॉप फोटोग्राफी मला वाटतं कलानुसार आपण पण बदललं पाहिजे काळानुसार आपली गरज आहे तिथे आपण पोहोचलं पाहिजे अगदी बरोबर प्री वेडिंग लाईव्ह स्ट्रीमिंग स्टुडिओमध्ये फूड फोटोग्राफी पण करू शकतो थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिल्याबद्दल थँक्यू सो मच तुम्ही जे सांगितलं ते खूप जास्त प्रमाणात तुम्ही शेअर केलं त्यातलं मी काही लिहिलं होतं ते मी तुम्हाला इथे दाखवतो आणि बाकीचं जे लिहिलेलं नाही ते तुम्ही त्याच्यात ऍड करून घ्या तुमच्या माहितीसाठी ओके तर मॉडेलिंग आणि फॅशन आपल्याला वाटतं मॉडेलिंग वगैरे गावाकडे चालत नाही परंतु आता फेसबुक मुळे तर मॉडेलिंगला डिमांड आहे आणि लोक म्हणतात काही काय तर फक्त फेसबुक फोटोग्राफरच तयार झालेले आहेत राईट तर मॉडेलिंग फॅशन पण कर फॅशन हा खूप मोठा विषय खरं तर फॅशन बद्दल मला म्हणजे खूप मोठा विषय मला खूप आवडतो फॅशन हा विषय ग्लॅमर वेगळं आणि फॅशन वेगळं तर ग्लॅमर फोटोग्राफी एक वेगळा विषय आहे फॅशन म्हटलं तर असंख्य अगणित प्रकार आहेत त्याच्यामध्ये मॉडेलिंगला आपण एक सीमित त्याच्यापर्यंत करू शकतो पोर्टफोलिओ स्कोप लक्षात घ्या पोर्टफोलिओमध्ये लहान बाळापासून तर पूर्ण कुटुंबापर्यंतचा पोर्टफोलिओ आपण करू शकतो म्हणजे फक्त पोर्टफोलिओ या विषयात जर आपण काम केलं तर आपण रोज म्हटलं तरी शूट करू शकतो आमच्याकडे जवळपास रोज शूट असतं पोर्टफोलिओचं आता लॉकडाऊन ओपन होण्याची थोडी थोडी शक्यता आहे थोड्या वेळ ओपन होते तर आमच्याकडे रोज पाच पाच इन्क्वायरी चालू आहे आणि त्याचं कारण हे की आपण प्रेझेंट काय करतोय आपण जर पोर्टफोलिओ प्रेझेंट केले नक्कीच आपला पोर्टफोलिओ शूटच्या इन्करीज देतील त्याला समजून घेऊयात किड्स फोटोग्राफी खूप डिमांड आहे आत्ता आपण काय करतो माझं मी काय करतो मला स्वतःला खर्च नाही करणार पण माझ्या मुलासाठी मी खर्च करतो तर प्रत्येकाच्या घरात हेच असतं म्हणून आपल्याला स्कोप आहे किड्स फोटोग्राफीचे जर वेगवेगळ्या टाईपची फोटोग्राफी जर आपण प्रेझेंट केली तर नक्की खूप चांगला स्कोप आहे मॅटर्निटी शूट राईट आता पहा एक मॅटर्निटी बद्दल एक भावनिक गोष्ट मी अशी म्हणेल की मग आम्हाला एकच मुलगा आहे आता काय झालं ना कुटुंब दोन नंतर तीन किंवा चार याच्यापेक्षा पुढे जात नाहीये कारण दोनच आपत्त्याला परमिशन आहे तर कुटुंब तीन किंवा चार सदस्यांच झालंय जे बाहेर नोकरदार वर्ग आहे त्यांना तर म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एक आपत्ती आहे ओके म्हणजे त्यालाच आम्ही चांगलं हे देऊ मग ते काय करतात ना मुलांसाठी खूप हे करतात आणि मॅटर्निटी म्हणजे काय की एक लाईफ टाइम मुवमेंट झाली राईट तर तिला पण खूप चांगलं डिमांड आहे पण ते कधी आपण प्रेझेंट केलं आपण तसं फोटो शूट असे करत असेल तर बऱ्याचदा मी काही लोकांकडून असं ऐकलं जे करत नाही त्यांना दारे जाऊ दे ना हे कुठं काम मिळतं का आज माझे अनेक मित्र आहेत जे ग्रामीण भागामध्ये आहेत आणि ते चांगलं मॅटर्निटी शूट करतायत इथे सुशील भोसले सर आज अवेलेबल आहे माझं लक्ष्मा मित्र आहे अवेलेबल इथे आता चांगले मॅटर्निटी शूट न्यूबॉर्न बेबी शूट करायला लागले हे दोघे पण राईट ग्रामीण भागामधून करू शकतो आपण फॅमिली पोर्ट्रेट्स आता इथे तर ग्रामीण आणि शहरी भाग नाहीये आपण काय समोर ठेवतोय फॅमिली पोर्ट्रेट्स मध्ये मी पुढे दाखवणार आहे फॅमिली पोर्ट्रेट प्रॉडक्ट फोटोग्राफी फूड फोटोग्राफी राईट हॉटेलिंग साठी जे फोटोग्राफी करावी लागते आज हॉटेलवाले काय करतात बरेच त्या डिशचा काय करतात मोबाईलने फोटो काढतात तोच फ्लेक्स मॅट टाकतात किंवा फ्लेक्सवाला काय करतो डिझाईनवाला कुठल्याही हॉटेलचा कुठल्याही हॉटेलचा फोटो टाकतो त्यांना आपण नेटवर्क मध्ये तिथं जेवायला गेलो तर त्यांना भेटायला पाहिजे की तुमचा एक फोटो काढून घ्या फोटोग्राफी करून घ्या चला आपण स्कोप मिळवण्यासाठी आपल्याला कधी कधी थोड्याशी काही गोष्टी मॅनेज करून करायचं असतं कधी ऑपॉर्च्युनिटी उचलायची म्हणून करा त्यातून अनेक ऑपॉर्च्युनिटी ऍडव्हर्टायझिंग फोटोग्राफी आता ऍडव्हर्टाइजिंग शब्द आला ना की बऱ्याच आपल्याकडचं ग्रामीण वाचले म्हणतात हे आपल्याकडचं काम नाहीये का बरं नाहीये आताच आत्ताच तर मी म्हटलं ना की छोटे छोटे ऍडव्हर्टायझिंग ही पण असू शकते त्यांना पण जाहिराती करण्याची गरज आहे पण ते काम आपण प्रेझेंट केल्याशिवाय आपल्याकडे येणार नाही आणि बिझनेस हेड शॉट्स म्हणजे काय तुमच्या समजा गावामध्ये जसं आपल्याकडे पॉलिटिशियनचे असतात राजकारणी लोकांचे हेडशॉट्स घेतो आपण त्यांचे पोर्ट्रेट घेतो त्यांची जाहिरात करण्यासाठी ती पण साठीच झाली ना तसं बिझनेसवाल्यांचे पण स्पेशल हेडशॉट असतात की जे तुमच्या तिथे छोट्या छोट्या कंपन्या असतील त्यांना वेबसाईट बनवायची असते त्यांना त्यांचं प्रेझेंटेशन बनवायचं असतं कॅटलॉग बनवायचा असतो तर ते सुद्धा आपल्याकडून फोटोग्राफी करून घेतील राईट फक्त आपण ते प्रेझेंट केलं गेलं पाहिजे तर मला असं वाटतं की हे काही गोष्टी मी प्रेझेंट केल्या की के स्टुडिओत काय काय करू शकतो आपण त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात स्टुडिओ म्हणजे काय किंवा स्टुडिओ म्हणजे एक बॅकग्राऊंड दोन लाईट इथपर्यंत सीमित न राहता थोडासा स्टुडिओ माहीत करून घेऊ okay. ओके मी मी कुणालाही खर्चात पाडणार नाहीये ना मला कुणालाही सांगायचं नाही हे विकत घ्या म्हणून पण मला फक्त फोटो स्टुडिओ सब्जेक्ट असल्यामुळे ओळख करून द्यायची आहे तर स्टँड आणि लाईट हे सगळ्यांना माहिती आहे छोट्या साईजचा स्टँड येतो मॉडीफायरमध्ये दोन बाय दोनचा सॉफ्ट बॉक्स येतो आंब्रेला येते व्हाईट आंब्रेला तशीच ब्लॅक अम्ब्रेला पण येते बॅक साईड ब्लॅक असते दोन्हीमध्ये फरक या व्हाईट आंब्रेला लाईट आपल्याला कंट्रोल करता येत नाही परंतु ब्लॅक एक साईडने जर असेल तर लाईट आपल्याला डायरेक्शनल लाईट देता येतो व्हाईटचा लाईट बराचसा फिफ्टी पर्सेंट लाईट बॅक साईडला पण जातो आणि तिकडनं लाईट बाउन्स होऊन आपल्या सब्जेक्ट वरती येतो म्हणजे लाईट कंट्रोल आपल्याला जास्त करता येत नाही राईट त्याच्यानंतर इथे पहा चैनपूर्वी सिस्टम आहे की बॅकग्राऊंड लावायला हे जे बॅकग्राऊंड याला सिमलेस बॅकग्राऊंड म्हणतो आपण राईट बॅकग्राऊंड मध्ये पण वेगळे प्रकार आहेत आपल्याकडे कपड्याचे बॅकग्राऊंड पाहिलेले आहेत आपण पेंट केलेले बॅकग्राऊंड पाहिलेले आहेत मुस्लिन मुस्लिन बॅकग्राऊंड म्हणतात ते पाहिलेत हे पेपर बॅकग्राऊंड पण खूप छान मॉडेलिंग फोटोग्राफी किंवा तुम्हाला काही ग्रे कलरचं असेल किंवा फॅमिली पोर्ट्रेट साठी पण आपण पन खूप चांगला वापर करतो सिमलेस म्हणजे कुठल्या मध्ये काय त्याला हे पण नाही होत पेपर बॅकग्राऊंडचा फायदा काय मिळतो की त्या घड्या वगैरे पडत नाहीत राईट तसंच इथे रिफ्लेक्टर जर असेल तुम्हाला सिंगल लाईट शूट करायचा असेल किंवा तुमच्याकडे दोनच लाईट आहे आणि तिसरी लाईट जनरेट करायची असेल तुम्ही रिफ्लेक्टरचा वापर करू शकता एक छानसा स्टूल असेल त्याचा वापर करता येतो राईट त्याच्यानंतर तुमच्याकडे ऑक्टा असेल डीप ऑक्टा किंवा त्या त्यांचा वेगळा वापर आपल्याला करता येतो आणि पॉलिश स्टँड जर असेल तर असं नाईन्टी डिग्रीमध्ये पण वरच्या साईडने पण लाईट देता येतो पॉलिश स्टँड राईट right? तर हे काही महत्वाचे घटक असतात कुणी जर म्हटलं की बाबा एक प्रोफेशनल स्टुडिओला आता साधारण ॲव्हरेज किती लाईट असाव्यात तर मी तुम्हाला चार लाईट रिकमेंड करेल चार लाईट कशासाठी ते मी पुढे दाखवतो किंवा आपण त्याच्यावरती बोलू मला असं चा, हो वाटतं चार बरं इथेच सांगून देतो मी चार लाईट याच्यासाठी एक आपला बॅकग्राऊंड लाईट असेल एक आपला की लाईट असेल एक आपला फील लाईट असेल आणि एक आपला हेअर लाईट किंवा कट लाईट ज्याला आपण म्हणतो तो असेल याच्यापेक्षा जास्त गरज नाही बाकी गरजेनुसार आपल्याला प्रत्येकाच्या प्र, सब्जेक्टनुसार किंवा टाईपनुसार तो कितीही लाईट वापरू शकतो त्याला काही बंधन नाहीये आणि इतकेच वापरावे का तर यालाही काही बंधन नाही कम्प्लीट फ्रीडम आहे आपल्याला आपलं आप आउटपुट द्यायचं आहे ते तुम्ही दहा मधून काढलं की एका मधून काढलं हे तुमचं स्किल असणार आहे राईट परंतु साधारण एक चार लाईट असतील तर बऱ्यापैकी आपल्याला सेटअप क्रिएशन बऱ्याचा फायदा होतो कंट्रोल मिळाला जातात त्याच्यानंतर मी ओळख करून देतोय सगळ्या गोष्टींची म्हणून मी मॉडिफायरची ओळख करून देईल फटाफट हे इथे आहे याला हंडी म्हणतात त्याच्या पुढे जे लावलं त्याला आपण हनी म्हणतो म्हणजे आपले मधमाशांचं पोळ असतं ना त्या मध्ये ते बनवलेलं असतं त्याने काय होतं लाईट कंट्रोल करता येतो आपल्याला नंतर हे स्नूट आहे ते रांजण्यासारखं असतं त्याचं समोर निमुळता भाग आलेला असतो लाईट मॉडिफायर जेवढं मोठं तेवढं लाईट सॉफ्ट आणि ते मॉडिफायर जेवढं छोटं तेवढा लाईट हार्ड म्हणून हे सॉफ्ट आणि हार्ड लाईट साठी आपण वापरतो नंतर हे जे आहे याला बार्न डोअर म्हणतात बार्न डोअर याला छान चार दरवाजे असतात त्याने काय होतं आपल्याला लाईट कटर कटर सारखं पण वापरता येतं जिकडे लाईट नको तिकडे ते हंडीला पुढे लावता येतं त्यालाच आपण हनीकोम पण लावू शकतो त्याला आपण जेल लावू शकतो जे जेल पेपर असतात आपल्याला येल्लो ब्लू अशी काही जर लाईट द्यायची असेल बॅकग्राऊंडला द्यायचे असेल एज लाईट द्यायची असेल त्याचा वापर खूप चांगला नंतर एक ब्युटी डिश असते पाहिजे ब्युटी डिश ते ब्युटी साठी आपण वापरू शकतो Right? राईट जिकडे आपण हेड शॉट्स घेत असेल किंवा आपल्याला फिमेल आपण जर पोर्ट्रेट जास्त घेत असतील मॉडेल शूट करत असतील हेड शॉर्ट साठी ब्युटी डिश पण खूप छान उपयोग होतो मी हे एक ओळख करून देतोय इथे रिफ्लेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये फाईव्ह इन वन जे रिफ्लेक्टर आहे ते घ्यावं कारण त्यात आपल्याला गोल्ड सिल्वर व्हाईट ब्लॅक आणि एक मध्ये मिळतं गॉड ऑफचं जर घेतलं तर एक मध्ये मिळतं म्हणजे गोल्ड आणि साधारण स्किन टोनच्या टाइप रिझल्ट मिळतो आपल्याला खूप सुंदर आहे आणि मध्ये साधारण बॅक साईडने ब्लॅक आंब्रेला आणि समोर इथे एक डिफ्युजर असेल व्हाईट कलरचं तसं घ्यावं ते आपल्याला जरा लाईट कंट्रोल करायला सोपं होतं तर हे झाले आपले मॉडिफायर्स बऱ्याचदा मॉडिफायर हा शब्द आपल्याला माहीत नसतो आणि कुठेतरी ते शब्द घेतला जातो आणि मग तो आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण काय करतो मॉडिफायर म्हणजे काय हे न कळल्यामुळे आपण तिथे व्यथित होतो डिस्टर्ब होतो आणि आपल्याला प्रश्न पडतो अरे मॉडिफायर काय आहे माझ्याकडे नाहीच वाटतं काहीच म्हणून माझं कर्तव्य की फोटो स्टुडिओ सांगता ना मॉडीफायर सांगावं इथे ग्रीड पण दाखवलेली तुम्ही जर पाहिलं तर सॉफ्ट बॉक्सला ग्रीड आहे ते ग्रीड पण लाईट कंट्रोलसाठी आपल्याला खूप चांगली वापरता येते ओके आता आपण थोडस एक स्टेप आणखी पुढे जाऊयात इथे लाईटचे जे चार टाईप बोललो होतो ते इथे दिलेले आहेत हेअर लाईट बॅकग्राऊंड लाईट फील लाईट की लाईट राईट म्हणजे काय होतं की आपल्याला बाबा प्रॉपर सेपरेशन मिळतं लाईट्समध्ये आणि आपण तिथे एक प्रोफेशनल आउटपुट घेऊ शकतो मी बरचसं काम सिंगल लाईट वरती करतो किंवा आम्ही बेबी शूट जितके करतो ते सिंगल लाईट वरती करतो परंतु काही माझे पोर्टफोलिओ शूट असतील किंवा काही कन्सेप्च्युअल शूट असतील तर ते त्याला मी नक्कीच भरपूर लाईट्स वापरतो ते लाईट्स वापरताना त्याला खूप कंट्रोल करावं लागतं म्हणून त्याचा पहिले अभ्यास करावा आणि त्यानंतरच वापरावं वा। त्यानंतर चैन पुलीस सिस्टम खूप आपले फोटोग्राफर त्यांना माहीत नसते तर याचा फायदा काय होतो बॅकग्राऊंड खालीवर करायला आपला हात पुरत नाही हे बॅकग्राऊंड डायरेक्ट इथे फिट केले जातात सिमलेस बॅकग्राऊंड पेपर बॅकग्राऊंड आणि ते काय होतं की मग त्याला आपल्याला खाली घ्यायचं असेल तर ही चेन खाली ओढली तर ते बॅकग्राऊंड छान खाली येतं राईट त्याच्यासाठी तो वापर होतो इथे रिफ्लेक्टर आहेत याचाही वेगळा वापर आहे आपल्याला स्टुडिओमध्ये जर रिम लाईट किंवा गोल्डन हावर क्रिएट करायचा असेल तर ह्या गोल्डन कलरच्या रिफ्लेक्टरचा खूप चांगला वापर करता येतो ओके चला पुढे जाऊ मी थोडस फास्ट पण घेईल कारण मला भीती आहे की कुणी बोर नको व्हायला त्यानंतर बरेचदा असं विचारलं जातं की खरंच एवढ्या मॉडिफायरची गरज आहे का गरज आहे पण आणि नाही पण प्रत्येकाच्या काम करण्याच्या पद्धतीनुसार गरज आहे राईट करतो की आपल्याकडे जे आहे ना त्याला तो समाधानी असतो आणि दुसऱ्याकडे आहे त्याला तो नाव ठेवतो तर मी मला असं वाटतं इथे कोणी कोणाला नाव ठेवणे नये एवढ्या चार चार पाच पाच लाईट कशाला वापरायच्या मी तो एका लाईटमध्ये भारी काम करतो अभिनंदन करायलाच पाहिजे चांगलं आहे उलट तुम्ही चांगलं काम करतायत तुमचं अभिनंदन तुम्हाला त्यातनं पैसे मिळतायत पण जे जे जास्त लाईट वापरतात ते काही चुकीचे आहेत का, का? बिलकुल नाही एक लक्षात घेऊ आपण की ते मॉडिफायर जसे बदलले तशी डोळ्यातली लाईट बदलली डोळ्यातला की लाईट असतो कॅच कॅच लाईट ज्याला आपण म्हणतो तो कॅच लाईट तुम्ही इथे पाहू शकता की प्रत्येक मॉडिफायरनुसार तो कॅच लाईट कसा बदललाय इथे पहा प्लस चेहऱ्यावरची लाईटिंग जे आहे चेहऱ्याच्या ज्या लाईन्स असतात आपल्या शेप्स असतात ते शेप्समध्ये कसे बदल झाले निरखून पहा हे सेशन नंतर युट्यूबला पण आहे राईट माझ्याकडे हिंदीमध्ये पण माझ्या चॅनेलवर आहे फोटो काटेवला आणि अंकुश सरांनी ते आता युट्यूब लाईव्ह पण ठेवलेला आहे नंतर तुम्ही पॉज करून पण पाहू शकता ही गुगलवर न इमेज घेतलेली मी थँक्यू म्हणेल गुगलला की ज्यांनी जन, त्यांच्यामुळे मला ही इमेज मिळाली प्रत्येक की कॅच लाईट जर पाहिली तर प्रत्येक डोळ्यामध्ये इथे दोन बाय दोनचा सॉट बॉक्स आपण कॉमन वापरतो त्यावेळेस ही कॅच लाईट इथे स्क्वेअर आलेली आहे ब्युटी डिश मध्ये सर्वात सुंदर कॅचलाइट मिळते किती सुंदर ही पण गोलाकार आणि अशी छान ओरिजिनल नॅचरल वाटते अशी सूर्य कसा आहे आहे म्हणून लाईट पण सगळ्या आपल्या आहेत राईट त्याच्यानंतर ही जी आंब्रेला आहे आपली सिल्वर कलरची आतून तिची पाहते आणि डोळ्यात सगळं दिसतं म्हणजे मी असं नेहमी म्हणतो की कुणाच्या डोळ्यात जर पाहिलं तर खरं फोटो पण दिसतं तसं फोटोग्राफर आपण डोळ्यात पाहिलं तर कुणी काय लाईट सेटअप वापरला आहे तोही आपल्याला कळतो कारण डोळे नेहमी खरं बोलतात राईट त्या डोळ्यात पाहून आपल्याला बोलायची सवय असते डोळ्यात डोळ्यावरतीच आपण फोकस करतो इथे बा प्रत्येक आंब्रेला प्रत्येक मॉडिफायर प्रत्येक सॉफ्ट बॉक्स त्याची आयडेंटिटी त्या कॅच लाईटने ठेवतोय हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला नक्की कळेल त्याच्यावरती मी स्पेशल सेशन घेत असतो आज ते नाही आज फोटो स्टुडिओचं सेशन आहे पण बऱ्याच लोकांच्या मनात असतं की बाबा म्हणजे माझ्या मनात असायचं की इतके मॉडिफायर केले कंपनीने तयार याचं काय काम आहे त्याचं काम इथे दिसतंय आपल्याला जर तितकं इन डिटेल काम करायचं असेल तर इथे पहा ब्युटी डिशने इथल्या लाईन्स चेंज झालेल्या आहेत जॉ लाईन्स ओपन झाल्या ब्युटी डिशने एक म्हणजे आपण म्हणू ना की त्याचा लुक चेंज होतोय त्या फेस जो आहे त्याचा कट्स वाईज शे शेप्स वाईज नक्की फायद्यातली गोष्ट आहे राईट पण अभ्यास करून वापरले तरी फायद्यातली नाही तर कितीही विकत घेतलं किती, किती पैसे खर्च केले तर त्याचा उपयोग होणार नाही आता मी पुढे जातो मला जे जा आवडते ते बॅकग्राऊंड म्हणजे हे जे कपड्याचे बॅकग्राऊंड असतात जे आम्ही स्वतः पण बनवतो कॅनव्हास बॅकग्राऊंड किंवा आपले जे मुस्लिन बॅकग्राऊंड याला मुस्लिन बॅकग्राऊंड म्हणतात राईट मुस्लिन हे तुम्ही मिळवू शकता आपल्याकडे पूर्वीपास सीन सिनरीचे बॅकग्राऊंड असायचे मला खूप आवडतात कुणाकडे जर जुनं असेल आणि त्याला जर विकायचं असेल तर मी घ्यायला तयार आहे तुम्ही नक्की माझ्यासाठी ठेवा माझा नंबर पण मी देईल मला कॉन्टॅक्ट करा मी ते बॅकग्राऊंड तुमच्याकडून घेईल जुनं की जे म्हणलेलं आहे आणि जुनं सिनरी असेल मला ती पाहिजे कुणाकडे असेल तर नक्की द्या ह्या बॅकग्राऊंडची एक मजा काय येते की तुम्हाला क्लासिकल पोर्ट्रेट्स करायचे असतील ना क्लासिकल पोर्ट्रेट्स खूप सुंदर काम करता येतं राईट आणि फॅमिली पोर्ट्रेट्स वगैरे अप्रतिम काम करता येतं मला प्रचंड आवडतं मी त्याचे फोटो पुढे दाखवणारे आणि कॅनवास बॅकग्राऊंड कॅनव्हासला पण खूप डिमांड आहे आम्ही स्वतः क्रिएट करतो आणि कॅनवास पण मिळतात गुगल वरती सर्च केलं तर तर ग्रॅव्हिटी नावाचा इंटरनॅशनल ब्रँड आहे कॅनवासचा एक एक दीड दीड लाख रुपयाला एक एक कॅनवास मिळतो राईट म्हणजे मी स्वतः तिथून कॅनव्हास ऑर्डर करणं त्याची प्राईज होती साठ हजार रुपये आणि ते आणायला मला साठ हजार लागत होते म्हणून मी काय ते आणलं नाही मग आम्ही स्वतःच कॅनवास बनवणं चालू केलं कारण फाईन आर्ट्सचं बॅकग्राऊंड असल्यामुळे राईट right? uh, तर uh, इथे ऋतिक uh, सर म्हणतात त्यांच्याकडे आहे आणि खूप चांगलं काम होत आहे थँक्यू 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 फोटो पण नक्की नंतर शेअर करा मला आवडेल ते फोटो पाहायला कारण uh, खूप मजा येते आणखी जुन्या पाहायला मिळतं त्याच्यानंतर जे बऱ्याचदा आपल्याला ते हे uh, स्टँड वगैरेचं महत्व सांगण्यासाठी सांगतोय मला वाटतं इथे संजय सारडा पण सर सरपंच जॉईन झाले होते मला आता माहित नाही ते आहेत की नाही तर सरांकडे ना हे जे आहेत तुम्हाला हे जे स्टँड आणि हे खूप छान मिळेल राईट आणि माझ्याकडे दोन तीन सेटअप आहेत त्याचं कारण काय की मी होम स्टुडिओ मध्ये पण ते वापरतो म्हणजे क्लायंटच्या घरी जाऊन स्टुडिओ क्रिएट करण्यासाठी हे स्टँड आणि त्याचं ते आपला हा पाईप मस्त स्टुडिओ क्रिएट करता येतो तुम्ही स्टुडिओला कधी ना एकदम फिटिंग बिटिंग मध्ये काहीच करून ठेवू नका तुम्हाला पाहिजे तेव्हा तो स्टुडिओचं तुम्हाला हे चेंज करता आलं पाहिजे असं ठेवा चेंज करण्यासारखं स्टुडिओ राईट त्याच्यानंतर बेसिकली uh, आपल्याला खाली फ्लोरिंग सुद्धा त्याला मॅचिंग जर घेतले ना तर खूप फायदा होईल आणि पेपर बॅकग्राऊंड साधारण असे असतात बॅकग्राऊंड साधारण पेपर बॅकग्राऊंड सारखं वापरणार असेल तर इतका स्लोप त्याचा ठेवावा म्हणजे एकदम कट टू कट कर ते असं तर होतच नाही पेपर बॅकग्राऊंड खराब होतं म्हणून थोडासा असा ठेवावा ओके okay. इथे चॅटिंग मध्ये वॉलपेपर वापरू शकतो का वॉलपेपर पण वापरू शकता सर परंतु त्याचं जे टेक्स्चर त्याचं काय मटेरियल आहे ना ते पाहून वापरावं कारण बऱ्याचदा ते होतं की त्याचं रिफ्लेक्शन खूप येतं म्हणजे मी पण माझ्याकडे बॅकग्राऊंड वापरतोय वॉलपेपरचं तर वॉलपेपर पण आहे आणि थोडं वॉलपेपर मला कॉस्टली वाटले सर म्हणजे ते परत थोडे खराब झाले तर ते लगेच म्हणजे ते बऱ्यापैकी फटाफट खराब होतात कट होत चालतात म्हणजे त्याला खूप जपावं लागतं तर बेस्ट वे की आपले जे कपड्याचे बॅकग्राऊंड आहे ना हे उलट मी जास्त मुस्लिम बॅकग्राऊंडला प्रेफर देईल कारण त्यात स्वस्त पण आहे सातशे आठशे रुपयात चांगले चांगले बॅकग्राऊंड मिळतात आणि वॉलपेपर जर घ्यायला गेलं तर कुठला पाच हजारला कुठला दहा हजारला इथपर्यंत त्याच्या कॉस्टिंग आहेत प्लस त्याला जपावं लागणार ते वेगळं पाय देऊन राहिलं ते खराब झालं तर मग आपण बऱ्याचदा फोटो काढण्याऐवजी लक्ष तिकडे असत राईट मी आता पुढे जातो आणि फोटो स्टुडिओमध्ये मी कशा पद्धतीने काम करतोय किंवा काय काय करू शकतो म्हणून मी आता रिझल्ट दाखवेल राईट इथे प्रश्न विचारला आहे सर फूड फोटोग्राफी किंवा बेबी शूटला वुडन टाईप असतात बॅकग्राऊंड तर ते फ्लेक्स युज करता येतात फ्लेक्स यूज करा फ्लेक्सला उलट्या साईडने प्रिंट करा सर टेक्स्चरच्या बाजूने म्हणजे ते ना रिफ्लेक्शन कमी होतं त्याने टेक्स्चरमुळे त्याला एक मॅट फिनिशिंग मिळते आणि ते तुम्ही वापरू शकता याच्यात ना लाइटिंगचं खूप मोठं काम आहे करा तर लाइटिंग तुम्ही किती क्रिएटिव्ह करतात म्हणजे लाइटिंग मधनं कसे पॅचेस काढतात ते खूप जबरदस्त काम करतं पॅचेस येत असतील तर कटर वापरून तुम्ही पॅचेस काढू शकता आणि इवन लाईट करू शकता त्याला ओके राईट तुम्ही पुढे जातो आणि मॉडेलिंग फोटोग्राफी मी खूप करत नाही परंतु मी काय करतो माझे वर्कशॉप चालू असतात त्याच्यामध्ये मी डेमो देत असतो आणि त्या डेमो देताना मी मॉडेल हायर करतो आणि मला फक्त स्टुडिओ आहे म्हणून मी दाखवतोय कारण याच्यापेक्षा सुंदर काम करणारे तुम्ही सगळे आहेत तर असं नको व्हायला की बाबा याच्यापेक्षा एक तर माझं काम चांगलं नाही काय दाखवतायत तर मी फक्त एक उदाहरण म्हणून दाखवतोय आणि इथे बेसिकली मला लाईट पण सांगायचे आहेत की काय फायदा होतो आता हे जे आहे ना हे मुस्लिम बॅकग्राऊंडच आहे जे मी थोडं कर्वी वापरलं मला खूप आवडतं ब्राऊन बॅकग्राऊंड आणि मला दोन्ही साडने एज लाईट द्यायच्या होत्या म्हणून मी दोन्ही साईडने काय केलं व्हर्टिकल स्ट्रीप वापरली जी व्हर्टिकल स्ट्रीप येते पहा लाइट मॉडीफायर मध्ये एलिंग्रोमची ही माझी त्याने काय होतं फुल फिगर फोटो घ्यायला मला मदत होते आणि मी काय करतो लाइटिंग करताना एक एक लाईट पहिले घेतो आणि त्याचा एक एक शॉट घेऊन पाहतो की माझी लाइट कशी प्ले होते कुठे कुठे जाते ती म्हणून लाइटिंग करताना केव्हाही पण प्रत्येक लाईटचा एक एक फोटो घेऊन पहा म्हणजे तुम्ही सर्व लाईट ऑन केल्यानंतर तुम्हाला कंट्रोल लवकर करता येणार नाही लाईट परंतु फक्त सिंगल सिंगल लाईट ऑन करायची आणि एक एक शॉट घेऊन पाहिजे त्यानंतर तुम्हाला कळेल की आपली लाईट कुठे कुठे जाते कधी कधी समजा मला ही एज लाईट फक्त एज वरती पाहिजे एका वरती पाहिजे परंतु ती जर जास्त बॉडी कव्हर करत असेल तर मला ती पटकन लगेच ती समजायला सोपं जातं परंतु माझी की लाईट जर ऑन असेल तर मला तिथपर्यंत समजतच नाही म्हणून सिंगल लाईट वरती ते पाहावं ओके आणि सिंगल लाईट मध्ये तर खूप सुंदर काम करता येत लाईट कमी जास्त खालीवर करून पाहावं मी असं म्हणेल की आपल्याला जो रिझल्ट पाहिजे ना तो आपण व्हिज्युअल करावा आणि बिनधास्त लाईट वापराव्यात जास्त त्यात घाबरू नाही हे केलं की असंच होईल का फोर्टी फायव्ह डिग्रीच ठेवायची का वगैरे असं काही नाही व्यक्ती तशी लाईट आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यानुसार प्रोपोरशन नुसार लाईट युज करायची आहे आपण जर असं अंश किंवा डिग्रीमध्ये जर स्वतःला लॉक करून घेतलं तर मग आपलं क्रिएटिव्ह काम होणारच नाही नंतर मी मुद्दाम याच मॉडेलच्या दोन्ही लाईट वापरलेले फोटो पण दाखवतो की इकडनं ही लाईट कशी ठेवलेली आहे तिचा रिझल्ट कसा मिळाला राईट त्या अगोदर मी मुद्दाम सेटअप दाखवला आणि गव्हाच्या ओंब्या घेतलेल्या हातामध्ये आणि मी आता जशी कलर स्कीम आहे माझी तशीच कलर स्कीम तिची तुम्ही जर पाहिलं तर पाठीमागे थोडं ब्राउनिश आणि पुढे रेडिश तर मोनोक्रोमॅटिक कलर कलर्स किंमत केलंय आणि पोझिंगचा किती फायदा आहे पोजिंगचं नॉलेज नक्की घ्या जिथे जिथे शक्य होईल तिथे घ्या स्वतः स्टडी करून घ्या इथे तुम्ही जर पाहिलं ना तर तिचं काय झालंय अप्पर बॉडी थोडी इकडे टर्न केली आणि इकडे आणखी जास्त टर्न केली तर हा जो बॉडी शेप आहे हा डिस्टर्ब करतोय राईट इथे जो बॉडी शेप आहे ना तो थोडा डिस्टर्ब करतोय तोच इथे जास्त बेटर वाटतो म्हणून फायनल फोटो जर पाहिला तुम्ही तौड तर त्याचं कलर स्कीम पण मी नंतर मध्ये चेंज केली कॅच लाईट प्रॉपर घेतली डोळ्यामध्ये एक फील दिलाय थोडासा वेगळा पेंटिंगसारखा आणि हे काही काही गोष्टी आहेत ना ह्या फोटोशॉपमध्ये थोड्याशा प्रॉपर केलेल्या आहेत मध्ये राईट लिक्विफाय आपल्याला खूप मदत करतं आणि त्यानुसार एक वेगळा टच एक फाईन आर्ट फोटोग्राफीचा टच मी तिथे तो दिला तर आपण असं काम करू शकतो आणि एक स्टुडिओ फोटोग्राफीचा आणखी फायदा काय होईल की तुम्ही अशा स्टॉक इमेजेस करून स्टॉक स्टॉक मार्केट म्हणजे फोटोचं स्टॉक मार्केट त्याच्यात तुम्ही ते विकू शकता त्याच्यानंतर इथे तुम्हाला बॅकग्राऊंड पाहायला मिळतील आणि पोजिंग पण पाहायला मिळेल की एकाच त्या मॉडेलमध्ये कशा टाइपने मी गोष्टी केल्या आहे राईट इथे हात वेगळा केला इथे दोन्ही हात घेतले इथे हा हात वरती केला असा इथे अप अँड डाऊन मध्ये राईट इथे हा पाय पुढे घेऊन केलेला आहे सो काय होतं की आपण मी सिंगल लाईट काम करतोय रॅमब्रंट लाइटिंग केलेली आहे रेमब्रंट मध्ये म्हणजे काय होतं चेहऱ्यावरती बऱ्यापैकी असा एक ट्रॅंग्युलर शेप आपल्याला मिळतो ऑपोजिट साईडने म्हणजे इकडनं जर लाईट असेल तर तो इकडनं मिळतो तर तो मला खूप लाइटिंग आवडतो तो टाईप आणि आपण असं मॉडेलिंग शूट करू शकतो मला फक्त काय काय करू शकतो स्टुडिओ त्याच्यासाठी मॉडेलिंगसाठी दाखवायचं आहे तसंच आपण मेल फोटोग्राफ मेल मॉडेलचं पण करू शकतो इथे सुद्धा मी तशाच त्या व्हर्टिकल स्ट्रीप नाही लाईट दिली पण मी, मी हार्ड लाईट दिली आणि त्याचं लेदर जॅकेट असल्यामुळे काय झालं ती हार्ड लाईट दिसते तिकडे डायरेक्ट राईट आणि इथे पण त्याच्या ओपन झाली आहे एक जनरल मी उदाहरण म्हणून दाखवतो एडिट पण केलेलं नाही मी आई तसाच फोटो दाखवतोय तर अशी मॉडेलिंग फोटोग्राफी आपण स्टुडिओत करू शकतो त्याच्यानंतर एलिमेंट करायचे यूज म्हणजे स्टुडिओ जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर त्याचं असं इंटेरियर करा की ते इंटेरियरच तुम्हाला वापरात आलं पाहिजे स्टुडिओचा म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही इंटेरियर वेगळं केलं आणि नंतर प्रॉप्स विकत घेत बसले वेगळे नाही मी माझ्या स्टुडिओमध्ये मा एक जी जाळी दाखवली होती तुम्हाला नेट दाखवतो एंट्रीला तिचं मी काय करतो बॅकग्राऊंड म्हणून वापरतो राईट तिचं बॅकग्राऊंड म्हणून आपल्याला वापर करता येतो तर आपण तसा एक छान वापर करू शकतो आणि इथे मी ऑक्टा वापरलेला आहे बेसिकली ऑक्टा मी बऱ्यापैकी फुल फिगरला वापरतो किंवा व्हर्टिकल स्ट्रीप वापरतो त्यानंतर फाईन आर्ट फोटोग्राफी करू शकतो आपण जनरली मला आवडतं मी ते करतो आणि तुम्ही त्याला पोर्टफोलिओ म्हणू शकता पोर्टफोलिओ शूट तर इथे पाहता हा फोटो माझा एक इंटरनॅशनल मॅगझिनला पण शो झाला होता पॉईज मॅगझिनला आणि एकच मिनिट हा एक मजा येते ज्या वेळेस आपण आता असे मॉडेल आणून आपण स्वतः बी काय केलं इथे ही एक ड्रेप आहे माझी आणि इथे एक बॅकग्राऊंड आहे राईट असे दोन मी तिथे लेअर क्रिएट केला त्याच्यानंतर हा जो बॉक्स आहे माझा त्याच्यावरती एक पण बॅकग्राऊंड टाकलं हा स्टँड होता फक्त हे एडिट केलंय मी फोटोशॉप मध्ये आणि पोझिंग खूप महत्वाची पोजिंग मध्ये दिली इथे मी दोन लाईटचा वापर केला आहे एक हेअर लाईट किंवा एज लाईट दिली येल्लो कलरची आणि इकडनं की लाईट दिली राईट एक खूप छान ड्रामॅटिक पोर्ट्रेट क्रिएट झाला एक विंटेज कलेक्शन आपण म्हणू शकतो किंवा त्या टाइपचा पोर्ट्रेट एक जुन्या काळातली जी स्त्री असायची ती अशी छान दिवा आणि ती ती मोहर पंख घेते जशी काही ती एक एखादा लेटर लिहिती पत्र लिहिती मग ती इंक आहे किंवा काय त्या टाइपने ती स्टोरी क्रिएट केली अशा फोटोला स्टॉक मार्केट स्टॉक इमेजेसला पण चांगलं डिमांड आहे तिथून आपण लॉकडाऊन जरी असेल तर तिथे फोटोज विकले जातात आणि ते आपण विकून पैसे कमवू शकतो त्यानंतर आपण जेल पेपरला जेल यूज करून इथे छानपैकी त्याला क्रिएट करू शकतो राईट इथे मी काय केलंय येल्लो जेल वापरलंय ते बारण डोअर मी तुम्हाला म्हटलं होतं बारण डोअरचा वापर केला इकडनं मी काय केलंय की एक नॉर्मल मॉडीफायर वापरलं आता मजा दाखवणार आहे मी मी काय केलं माझ्या प्रॉप्स आहेत ना हे माझे इंटेरियर मधलेच वापरलेले एलिमेंट्स मी उचलता येतील असे ठेवले हा जो मिरर आहे जुन्या मार्केट मधून मी त्याच्या बॅक बॅकग्राऊंड जे आहे ना ते एक फेब्रिक बॅकग्राऊंड ते इथे फोटोशॉप काहीच केलेलं नाहीये हे मला मिझू बॅकड्रॉप आहे जे मला अवॉर्ड मध्ये मिळाले पोर्ट्रेट फोटोग्राफीचा ते मी वापरतो रंगसंगतीचा वापर जर पाहिला हे माझा एक बॅकग्राउप आहे त्याला मी पडदा तयार केलाय राईट हा जो माझा भोपू आहे तो मी माझ्या केबिन मधला मा आहे त्याला मी ते आणून ठेवतो म्हणजे एक स्टोरी क्रिएट केली आणि तिचं इथे ज्वेलरी बॉक्स वगैरे त्या असे वेगळे आयटम ठेवले आणि ती ज्वेलरी वगैरे स्वतः नटते सटते असं वाटतं माझं एक इथे जर पाहिलं ना तर मी त्या आरशामध्ये डिस्प्ले दिसत होता माझा ते काढण्यासाठी मी काय केलंय ते जे माझं एक छोटस लहान मुलांच्या शूटला वापरणार ते ती जाळी होती तिला मी तिथे एक वरती वरती तिला अरेंज केलं आणि जेणेकरून तिकडचा कर जो डिस्टर्बिंग एलिमेंट होता ते अरेंज केलंय राईट ते मॅनेज केलं सो शेवटी आपण स्टुडिओचा वापर इतका सुंदरतेने करू शकतो आणि इतके चांगले जर पोर्टफोलिओ आपण शूट करणार असेल तर आपल्याकडे का नाही येणार क्लायंट शंभर टक्के येतील त्याच्यावरती तुम्ही आपण स्वतः स्वतःवरती भरोसा करू इथे पाहतो दिवाळीच्या अकॉर्डिंग असे जर आपण शूट करू शकलो कुणाला जर आपल्याकडे दुकानं असतात साडी साडीचे असतात ज्वेलरीचे असतात त्यांच्यासाठी आपण असं शूट करू शकतो अरेंज करून आणि हे हे सगळं मिळवायचं असते मी विकत घेतो दिवे वगैरे हे जे काही उरली आहे ही उरली मी फिल्म इंडस्ट्रीत असल्यामुळे मी तिथून आणलेली आहे त्याच्यात ते, ते गुल जी, जी कमळाची फुलं वगैरे ती मी ते जे रेडी मिळतात मार्केटमध्ये तेच वापरले ती छान दिवा लावते आणि तिला मी पेंटिंगचा लोक दिलाय कशाने दिलाय तर त्या जेलने दिलाय येल्लो जेलने दिलाय मी कुठे काही अगदी आउट ऑफ द बॉक्स फोटोग्राफी दाखवत नाहीये आपल्याला समजेल असे दाखवतोय खिडकीतनं लाईट आली असं मला दाखवायचं होतं किंवा त्या आकाश दिलायची वगैरे लाईट असते ती दाखवायची होती म्हणून मी हा छोटासा प्रयत्न केला आहे आपल्याला जर आवडत असेल तर नक्की या नो करा नसेल नो म्हटलं तरी चालेल मी माझ्यात सुधारणा करेल नक्कीच पण तुम्ही माझ्यासोबत आहात असं मला समजेल ओके त्यानंतर हा फोटो मी याच्यासाठी दाखवतोय की प्रॉप्सचा वापर पण आहे प्लस बॅकग्राऊंड पा किती वापरले एक एक दोन आणि हे तीन तिसरं जे बॅकग्राऊंड आहे ना मी ले ले। मी मी ते मी आता माझ्या इथे मागे लावलेलं आहे हे जे तीन नंबरचं बॅकग्राऊंड मी लावले म्हणजे मी अप डाऊन मध्ये सेट क्रिएट केला आहे म्हणजे काही गोष्टी पुढे आहेत काही गोष्टी मागे आहेत त्याच्यानंतर त्याचा फायदा काय घेतला मी हे एक नंबरच्या बॅकग्राऊंडच्या पाठी मागून मी एक इथून लाईट सोडली स्नूट स्नूट वापरून ती ह्या मूर्तीवरती राईट म्हणून ह्या मूर्तीला एक एज लाईट मिळाली एक थ्री डी वाटायला लागलं ते बरोबर त्याच्यानंतर मी ह्या हे जे दोन नंबरचा बॅकग्राऊंड त्याच्यावरून मी एक बार लावला आणि यल्लो कलरची हेअर लाईट टाकली म्हणून काय झालं बॅकग्राऊंड पासून सब्जेक्ट पुढे आला म्हणजे एज लाईट क्रिएट झाली नाहीतर सब्जेक्ट मर्ज झाला असता इथे बघा तुम्ही रिम लाईट तयार केली मी इथे शोल्डर वरती पण ती लाईट आहे राईट आणि बेसिकली माझी की लाईट ह्या ह्या साइडने ऑक्टा आहे मोठा तुम्ही या साईडने दिला त्याच्यामुळे दुसऱ्या साईडने छोटीशी शॅडो क्रिएट झाली राईट इकडनं सुद्धा एक हलकासा लाईट दिला की जेणेकरून ही खुर्ची पुढे येईल नाही खुर्ची काय होत होती ती चेअर जी ना ती मर्ज व्हायची बॅकग्राऊंड मध्ये मग त्या चेअरला ओपन करण्यासाठी इकडनं एक लाईट दिली आम्ही राईट असा आपण खूप चांगला वापर करू शकतो माझ्याकडे जुन्या बाजारात मी भरपूर फिरतो ते आणून ठेवल्या जुन्या दीडशे दोनशे वर्ष ते ती तिजोरी येते त्या काळातली लाकडी खूप जड आहे दोन लोक लागतात उचलायला पण ते बसायला पण कामात येत आणि शूट शूटसाठी पण कामात येतं ही माझी मीटिंगची आतली चेअर आहे तीच मी ते मॉडेलच्या शूटला पण वापरतो राईट आपल्याला मल्टिपल वापर करता येतो बॅकग्राऊंड फक्त आपण एकच लावतो त्याच्यावर स्टुडिओची जागा मोठी असेल तर असे मागे पुढे घेऊन बॅकग्राऊंड खूप छान क्रिएट करू शकतो त्याच्यानंतर फाईन आर्ट फोटोग्राफी मध्ये मला एक असा प्रकार खूप आवडतो की एकतर मोनोक्रोमॅटिक कलर स्कीम मध्ये काम करायचं पेस्टल शेड्स वापरायच्या त्याच्यानंतर त्यांना एक स्किन टोन जो आहे तो पेंटिंग ऑइल पेंटिंग सारखा द्यायचा राईट पोजिंग मध्ये काम करायचं प्लस स्टुडिओच्या ट्रिक सांगतो मी हा कॅनवास आहे ही ती जुनी संदूक आहे राईट इथे ना इथे पायाच्या खाली पाय एक तुम्हाला ग्रे कलरचा एक ठोकळा दिसेल लाकडाचा लाकडाचा ठोकळा असे ठोकळे छोटे छोटे तयार करून ठेवायचे कधी कधी आपल्याला ना ते पायात अपडाऊन करायला खूप कामात येतात स्टुडिओत खूप कामात येतात राईट सिंगल लाईट शूट केलेलं आहे सिंगल लाईट मी ऑक्टा सॉरी व्हर्टिकल स्ट्रिप वापरला इकडनं आणि त्याने अशी लाईट घेतली राईट डायरेक्शन असं ठेवलं की हातावरती पण ती लाईट येईल अदरवाईज हात जर ब्लॅक झाला असता किंवा तो जर शॅडो मध्ये गेला असता तर नसता चालला ओके सो ह्या पद्धतीने मी तो प्रयत्न केला आहे आणि फाईन आर्टमध्ये एक पेंटिंगचा तो रिझल्ट मिळतो अशी मजा येते त्याचाच दुसरं पोर्ट्रेट पाहतो मी मला खूप आवडतं ऍक्च्युली तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला सांगा यात काही जर चूक जाणवत असेल तर ती सुद्धा सांगा इथे पहा हेअरस्टाईलचा वापर म्हणजे केसांचा केस आपण सोडतो बेसिकली मोली तर त्याचा वापर पोजिंग मध्ये केला गेला पाहिजे बाबा इकडनं केस सोडायचे का ह्या साईडने सोडायचे आपण काय ते निरीक्षण स्वतः करावं राईट ते निरीक्षण जर केलं तर आपल्या फोटोमध्ये ब्युटी तयार होते आणखी जास्त राईट ती ब्युटी आपल्याला खूप महत्वाची आहे की कशा टाइपने आणि पोज क्रिएट करताना अपडाऊन गरजेचे हा पाय इकडनं वरती आला तर हा स्ट्रेट आला मग हा इकडनं हाताचा सपोर्ट घेतला तर हात इथे याच्यावरती ठेवला हे ज्या मॉडेल होत्या यांची हाईट खूप जास्त होती त्याच्यामुळे त्यांना पोज देताना अशा याच्यावर मध्ये खूप त्रास व्हायचा तर मग ते आपण तिथे मॅनेज केलं प्लस रेम्रंट नावाची लाईट केली स्टुडिओ मध्ये ही एक मजा येते की कंट्रोल आपल्याकडे असतात म्हणून स्टुडिओ लाईट मध्ये काम करायला खूप मजा येते राईट ओके okay. त्याच्यानंतर इथे दोन फोटो मी असे दाखवतोय की ज्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल की इथे सिंगल लाईट शूट आहे आणि इथे दोन लाईटचं शूट आहे दोन लाईट म्हणजे काय हेअर लाईट दिली इथे पहा इथे हा जो भाग आहे ना तो मर्ज झाला म्हणजे ते केस वगैरे ना ते मर्ज होऊन गेले बॅकग्राऊंड मध्ये राईट पण इथे हेअर लाईट दिल्यामुळे किती मजा आली डायमेन्शन मिळालं मॉडेल मौ, पुढे आलं प्लस पोजिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं तर पोजिंग मध्ये इथे तुम्हाला कळेल की एक इकडे वेगळं वाटतंय हा पॅच इथे खूप खटकतोय बॅकग्राऊंडचा म्हणून इकडे डार्क केला या चुका आपल्याकडून होतात म्हणून मी आता दाखवतोय डिटेलमध्ये की इथे जो हात आहे तो असा एकदम स्ट्रेट वाटतो हो, तर इथे असा हात ठेवल्यानंतर एक रिदम क्रिएट झाला राईट सो लाईटचा पोजिंगचा कलर स्कीमचा सगळ्यांचा एक इम्पॅक्ट होत असतो आपल्या फोटोमध्ये आणि स्टुडिओ फोटोग्राफीमध्ये आपल्याला हे थोडस वेळ घेऊन पण करता येतं राईट ओके आपण पुढे जाऊयात मी फटाफट घेईल कारण ऑलरेडी साडेआठ वाजलेले आहेत तुमचे काही प्रश्न पण असू शकतात आणि कदाचित काही लोक म्हणतील की आमच्याकडे होतच नाही त्याच्यामुळे काय उगेच दाखवत आहेत फाईन आर्ट फोटोग्राफी मध्ये असं आपण कन्सेप्च्युअल फोटोग्राफी करू शकतो आ, तो एक वेगळा भाग आहे परंतु ते एकच सांगेल कुठलीही तुम्ही ग्रुप पोच क्रिएट करताना अशा ट्रायंगल तयार करायचा त्याने एक इकडे एक ब्युटी क्रिएट होते आणि पाहणाऱ्याची नजर एक प्रॉपर तिथे सगळ्यांवरती फिरते राईट रिदम त्याला म्हणतो आपण रिदम क्रिएट होतो बेसिकली त्याच्यानंतर फ्रेंड्स पोर्ट्रेट मी मुद्दाम फ्रेंड्स नाव दिले त्याला याला मी पोर्टफोलिओ म्हणू शकतो आता नवीन नवीन मुलं आली त्यांची थे, मित्र बरोबर आपण जर असं प्रेझेंट केलं तर ते नक्की येतील आपल्याकडे फोटो काढायला तर मित्र मित्र येऊ शकतात आपल्याकडे पोर्टफोलिओ शूट करायला आपल्या स्टुडिओमध्ये त्याचा एक स्कोप तयार होऊ शकतो डेफिनेटली परंतु आपल्याकडे काय होतं ना आ, की जनरली असे चौकांना एका लाईनमध्येच उभं केलं जातं राईट आणि एका लाईनमध्येच त्यांचा असा फोटो काढला जातो मी एक ट्रिक देईल आता जे आ, मेंबर मला माहित नाही किती सदस्य ते मी पाहून घेतो एकदा स्क्रीन शेअर केल्यामुळे मलाही माहित नाहीये जे काय असतील आता जेवढे किती आहे सर पंच्याऐंशी पंच्याऐंशी मेंबर आहेत बात आहे वीस मेंबर कमी झाले म्हणजे ज्यांना शिकायचं ते सिरियस मेंबर आता थांबलेले आहेत चालू आहे ना त्यासाठी नेटवर्क 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 प्रॉब्लेम राईट नो प्रॉब्लेम खूप महत्वाची ट्रिक आहे सर त्यांना याची लिंक नक्की पाठवा तुम्ही मी कारण ह्या ट्रिक आता कुणी सांगत नाहीये मी फक्त एका चांगल्या भावनेसाठी सांगतोय की फोटो स्टुडिओ मध्ये बदलवावेत आणि आपले फोटो स्टुडिओ फोट्राफरने जगवावेत ही ट्रिक इतकी इम्पॉर्टंट आहे की आपल्याकडे हे ज्यावेळेस एकाच लाईन मध्ये सगळे येतात तर त्याच्यामध्ये रिदम काहीच नसतो एक कॉमन टिपिकल फोटो असतो हा ज्यावेळी आपण त्यांच्या मध्ये त्यांना वापरतो त्यावेळेस रिदम तयार होतो त्याला प्रोफेशनल पोर्ट्रेट म्हणतो आपण राईट तर आपल्याला कायम हा रिदम क्रिएट करायचा आहे मग आपल्याकडे आपण म्हणतो की अरे बाबा एकाच तर काय करायचं म्हणूनच ते ठोकळे बनवायला सांगितले पाटास तो आप जे बस तो त्या पाटा असतो आपल्याकडे आपण जेवायला बसतो त्या पाटावरती तशा पाटासारखे छोटे छोटे प्लॅटफॉर्म तयार करायचे आणि अप डाऊन करण्यासाठी वाप ते वापरायचे कारण आपण मिड शॉट वगैरे घेतो ना त्यावेळेला काय होतं की तो खालचं पायापर्यंतच दिसणार नाहीये आणि आपल्याला अप डाऊन तयार करायला सोपं होतं इथे पहा किती छान आणि ट्रायंगल तयार केलेत मी त्रिकोण तयार केलेले राईट हा सुद्धा एक त्रिकोन आहे हा तिघांचा एक त्रिकोन आहे हे त्रिकोण खूप महत्वाचे आहेत याची कॉन्सेप्ट खूप पॉवरफुल आहे ते पोजिंगच्या सेशनमध्ये शिकायला मिळतं पण मी किमान आज एवढं तर देऊ शकतो की असे अप डाऊन असतील तर आपल्या फोटोमध्ये एक मजा येते मला सांगा मला, तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे की असे चार जण उभे राहिले असते राईट काय मजा आली असते खरं तर मला तो फोटो दाखवणं खूप गरजेचं आहे पण माझ्या लॉकडाऊन मध्ये ते माझा डेटा स्टुडिओला आणि मी हे घरीच बनवलंय तर तुम्हाला काय वाटतं की ह्या ह्याच्यामध्ये जास्त मजा येते की त्या चार जण एका मध्ये आपण लग्नामध्ये किंवा फॅमिली पोर्ट्रेट पण शूट करतो त्यावेळेस सुद्धा ही गोष्ट जपायची आहे राईट तुम्ही चॅटिंग केलं तरी चालेल प्लस इथे हे जे आमचे अजय जे आहेत ना माझे स्टुडंट आहेत सगळे हे तर हे अजय जे आहेत ना यांनी ते हाताची घडी केली आहे म्हणजे हात फोल्ड केला त्याच्यामुळे काय आलं पाहणाऱ्याची नजर तिथे जाऊन लॉक होते लॉक राईट किंवा तो रिदम मध्ये येत नाही यांचा हात खाली सोडला गेलेला आहे यांनी सगळ्यांची पोझिशन वेगळी आहे मग आपण रिदम कसा क्रिएट केला की बाबा तुम्ही पॉकेटमध्ये हात द्या तुम्ही तुमचं पॉकेटमध्ये हात द्या तुम्ही दोन्ही हात एकत्र आणा आणि तुम्ही जे बॅक साईडला प्रतीक आहे तुम्ही यांच्या शोल्डरवरती हात ठेवा एक यांच्या एक सुंदर असा पोर्ट्रेट वाटतो तो पाहूनच आपल्याला वाटतं यार प्रोफेशनल फोटो आहे राईट मोबाईलने फोटो जे काढतात ते हा जो वरचा जो प्रकार आहे ह्या टाईपने सगळे फोटो काढतील एखाद्या मध्ये काढतात बऱ्याचदा काय करतो आपल्याकडे स्लोप तयार करतात असा इकडून हाईट थोडी खाली गेला थोडं खाली गेला थोडं खाली गेलं राईट असा स्लोप बिलकुल तयार नाही करायचा आपल्याला काय करायचं किंवा हे जे छोटे वाले आहेत ना ते इथे घेतले थोडे मोठे ते सगळ्यात मागे गेले त्याच्यापेक्षा थोडे छोटे ते इथे घेतले त्याच्यापेक्षा छोटे छोटे ते इथे घ्या आणि असं रिझम क्रिएट करा राईट तर स्टुडिओ स्टुडिओमधले फोटोग्राफीला आपल्याला आणखी परफेक्शन मिळेल याचा कुठे जास्त कुठे उल्लेख करत नाही सांगत नाही म्हणून कदाचित ते जास्त आपल्याकडे कुणाला माहीत होत नाही मला वाटलं माझं कर्तव्य ते सांगणं त्याच्यानंतर फॅमिली पोर्टफोलिओ राईट फॅमिली पोर्टफोलिओमध्ये मला असं वाटतं हा फोटो मला मुद्दाम दाखवायचा आहे अशा बहिणींचा जर इतका सुंदर फोटो असेल तर का आपल्याकडे क्लायंट वीस वर्षानंतर पण येणार नाही राईट आय राईट तुम्हाला काय वाटतंय तुम्ही मला इथे चॅट बॉक्स मध्ये थोडस आपण बोलूयात कारण मी कम्प्लीट एक साइडने बोलतोय मला माहित नाही मी चॅट बॉक्सला गेलोच नाही खरं तर तुम्हाला थोडीशी मदत होईल समजायला मी बरोबर बोलतोय का की जर ह्या टाइपचे जर बहिणी बहिणींचं नातं जर आपण दाखवू शकलो एका प्रॉपर पद्धतीने त्याला जर छान स्टुडिओत अरेंज केलं छोटे छोटे प्रॉप्स ठेवले स्टोरी दिली टिपिकली कॅमेऱ्याकडे न पाहता फोटो काढून काढता काहीतरी त्यांना फुलांबरोबर काहीतरी करतायत त्या फुलांची पारडीजी सजवतायत असं जर काही केलं तर ह्या मुलींना मोठं झाल्यानंतर तो फोटो कदाचित जास्त आवडेल आणि ते म्हणतील की नाही ते फोटोग्राफर जे होते त्यांची काहीतरी विचारसरणी दिसली काहीतरी थॉट्स दिसले काहीतरी कॉन्सेप्ट दिसले आम्हाला त्यांच्याकडे जाऊन फोटो काढायला आवडतील राईट आणि मी काय केलंय की ते खाली लाकडाच्या फळ्या वापरल्या आहेत ना त्या ओरिजिनल वापरलेल्या आहेत म्हणजे अगदी त्या मिलमध्ये जाऊन फळ्या कट करून घेतल्या आणि त्याला दोन साइडचं टेक्स्चर दिलंय त्या मी केल्या कारण मला डेडिकेटेडली स्टुडिओ पाहिजे मी कला मंदिर मानतो आणि कला मंदिर मानल्यामुळे आमच्याकडे स्टुडिओ रोज साफ केला जातो रोज क्लीन केला जातो अगदी ओल्या कपड्याने पूर्ण क्लिनिंग होते आणि तिथे रोज छान प्रसन्न वातावरण केलं जातं राईट सो इम्पॉर्टंट आहे की तुम्ही सगळे रिप्लाय करता थँक्यू सो मच पूर्वी सुद्धा जुनी स्कूटर सायकल असायची ओल्ड मध्ये तसेच माझ मला वाटतं की नक्कीच करू शकता आपण जुन्या गोष्टी आता घेऊन ठेवा नंतर त्या मिळणार नाहीयेत राईट आणि पण आता इथे मी काय केलं एका रंगसंगतीवरती काम केलंय बरोबर माझ्याकडे खूप फुलांचा स्टॉक आहे आर्टिफिशियल फुलं खूप महागडी महागडी फुलं मी घेतलीत मुद्दाम त्याचं कारण काय की ते खूप रिअलिस्टिक दिसतात आम्ही काय करतो काही बाहेर आमचा भाऊ महेश तिकडे असल्या अमेरिकेत असल्यामुळे ना कधी कधी तिकडनं मागतो आम्ही असं म्हणतो की आम्ही मिनिमम वीस हजार रुपये घेतो या पोर्टफोलिओची मिनिमम कमीत कमी फॅमिली पोर्ट्रेट्स पोटफुलिओचे जास्त पैसे घेतो आम्ही किती फॅमिली मेंबर त्याच्यावरती पण एक पंचवीस हजार ते पस्तीस हजार रुपये घेतो आता तुम्हाला कधीच अतिशय वाटेल किंवा काय पण मी पैसे मला मोठेपणा दाखवायचा म्हणून नाही सांगत आहे स्कोप दाखवायचा स्टुडिओतला म्हणून सांगतोय कुणी गैरसमज करू नये माझी विनंती आहे तर त्यामुळे आम्ही काय करतो की त्याच्यात इन्व्हेस्ट पण तितकंच करतो म्हणजे कधी कधी पर्टिक्युलरली शूट करण्यासाठी पण आम्ही काही गोष्टी तयार करून घेतो इथे जे ना हे जे तुम्हाला फुलांची पार्टी दिसते ना ही माझं स्कूलचं ओपनिंगला मला एक आमचे एक मित्र होते एक स्टुडंट होते माझे प्रवीण सर त्यांनी मला त्याच्यात एक बुके घेऊन आले होते आणि मी कधीच बुके घेत नाही मला आवडत नाही कोणी बुके दिलेलं किंवा मी कोणाला देत नाही मी म्हणतो बुके देण्याऐवजी बुक द्या दे, पुस्तक द्या बुके काही नंतर मी फेकून देणार आहे पण पुस्तक दिलं तर माझ्या आयुष्याला काहीतरी नाही मिळू शकते पण त्यांनी दिलेलं मी घेतला त्याचं कारण काय की त्या बुकेमध्ये मला इतका सुंदर आकार दिसला मी म्हटलं माझ्या फोटो स्टुडिओसाठी प्रॉप मिळाला मला आणि तो प्रॉप मी प्रॉप म्हणून घेतला आणि हे माझे मित्र मित्र आहेत सचिन सर त्यांचा परिवाराचा शूट केलं मी बरोबर लॉकडाऊन होण्याच्या दोन दिवस अगोदर दोन पण नाही मला एकच दिवस अगोदर अप्रतिम शूट आहे एक एकही फोटो एडिट केलेला नाही तुमच्या समोर ओरिजिनल फोटो आहे आणि त्या बुकेचा वापर केला मी त्यांना एक स्टोरी देण्यासाठी राईट रंगसंगती जर म्हटलं ना तर एक जुनी विंटेज टाईपची रंगसंगती ठेवली आणि मला आहे ना एक प्रखर अशी लाईट आलेली दाखवायची होती म्हणजे सूर्याची जी डायरेक्ट लाईट येते ना ती लाईट मी क्रिएट केलीये माझ्या बारांडोवर देऊन राईट बारणडोवरने आणि मी एकच फक्त की लाईट इकडनं टाकली जी जनरली मी माझी आंब्रेला वापरली आणि डिलाइट वन लाईट वापरला डिलाइट वन हा अतिशय स्वस्त लाईट आहे राईट मला शॅडो पाहिजे होती इकडनं आलेल्या लाईटची म्हणजे एक प्रखर लाईट जी त्यांनी तिची शॅडो पाहिजे इकडे क्रिएट केली ती ठेवली मी तशीच कारण एक ड्रामा क्रिएट होण्यासाठी एक ठराविक वेळ वाटण्यासाठी राईट एक प्रसन्न वेळ प्रसन्नता त्याच्यात दिसण्यासाठी एक साधारण आपल्याकडे जुनं सारवलेलं बॅकग्राऊंड असायचा आपल्याकडे भिंती असायच्या म्हणून मी माझा ब्राऊन कलरचा तिथे तो मुसलिन बॅकग्राऊंड वापरला आणि लाकडाचेच एलिमेंट ठेवले कारण जुनं मला काळ दिसण्यासाठी कारण जुन्या काळात लाकडी एलिमेंट बरेच असायचे ह्या फळ्या टाकल्या कारण ब्राऊनिश शेड मिळण्यासाठी फुलं ठेवताना पेस्टल कलरचे ठेवले भडक रंग संगती नाही ठेवली राईट आणि त्यांनी पण छान झबला वगैरे ते बनून आले आणलेलं होतं तर एक सुंदर मजा आली आणि मला त्यांचं समोर कॅमेऱ्याकडे पाहताना फोटो नको पाहिजे होता म्हणून मी काय केलं पोज क्रिएट केली हिने ते पकडलंय ही लहान बेबी ती छान काहीतरी फु फुलं सजवते हो हिने हात तिकडे न ठेवला ही पोझिंगची एक धमाल आहे असे जर पोर्टफोलिओ आपण करायला लागलो ला तर त्यांच्या कुटुंबातील आणखी नातेवाईक पाहतील त्यांचे कुणीतरी मित्रमैत्रिणी पाहतील आणि ते म्हणतील आम्हाला पण असं करायचंय आपला स्कोप स्टुडिओ फोटोग्राफीतला वाढवू शकतो ठीक आहे कुणाला काही याच्या रिलेटेड प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता मला सांगायला आवडेल असं व्हायला नको की मी फक्त बोलत राहिलो तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही स्टुडिओ मध्ये प्राईम लेन्स की झूम लेन्स वापरावी खर तर आहे ना सर मी चोवीस सत्तर वापरतो एटी एम वापरतो फिफ्टी एम एम वापरतो जास्त झूम लेन्सचा वापर करत नाही पोर्ट्रेटला वापरतो मी सत्तर दोनशे एम एम वापरतो आणि साधारण एक हंड्रेड एम mm च्या पुढे पोर्ट्रेट साठी त्या लेन्सचा सा वापर करतो तर त्याच्यामुळे असं काही हे नाहीये चोवीस सत्तर आम्हाला खूप आवडते खरं तर आणि हे फोटो तुमच्या समोर आहेत हे सुद्धा चोवीस सत्तरचे जे ट्वेंटी फोर सेवन्टी mm एम एमचे फोटो आहेत राईट एक आहे ना फक्त डिस्टॉर्शन व्हायला नको ही काळजी घ्यायची असते बऱ्याचदा आपल्याकडे डिस्टॉर्शन खूप होतं म्हणजे असं डोकं मोठं बॉडी छोटी वगैरे असे प्रकार घडतात छोटे स्टुडिओ असल्यामुळे तर साधारण मी ज्यावेळेस फोटो काढतो ना तर तो, तो म्हणजे एक साधारण सेव्हन्टी एम एमच्या फोकल लेन्थने घेतो राईट सागर सर म्हणतात एक केमिस्ट्री क्रिएट केली नक्कीच त्या बहिणींचं नातं तयार केलं एक आणि नातं आहेच मुळात ते मी फोटोच्या माध्यमाने ते ठेवलं आणि त्याला लाईफ टाइम जिवंत राहील थर्टी फायव्हन चालेल बरं का सर परंतु एक लक्षात घ्या की थर्टी ने, ला <laughs> ने थोडासा आपल्याला जो अँगल मिळतो तो ज्याला वाईट कडे जातो आपण थीफो एम एम पूर्ण वाईट मिळतो तर थर्टी तुम्ही वापरू शकता मित्र असं म्हणेल ना की तुम्ही बिंदास वापरा फक्त डिस्टॉर्शनला जपा म्हणून आय लेवलला जपायचं आपल्याला आय लेवल खूप इम्पॉर्टंट पार्ट मी पुढे घेतो त्या, त्या गोष्टीला नंतर कॅन्डिड फोटोग्राफी और नॅचरल फोटोग्राफी सारखी वाटते येस कॅन्डिडच्या बाबतीत जे लोक म्हणतात ना कॅन्डिड वगैरे आता आलं माझे वडील खूप पूर्वीपासून एक्क्याऐंशी सालापासून कॅन्डीट करायचे पण त्याला ते नॅचरल फोटोग्राफी म्हणायचे त्याला कॅन्डीड हा शब्दच नव्हता आणि नॅचरल आपण स्टोरी क्रिएट करू शकतो म्हणजे त्याला बाबा काहीतरी एक स्टोरी त्यांना द्यायची स्टोरी लाईन आणि आपण ते फोटो काढायचे म्हणजे ते कॅन्डिट स्टाईल होऊ शकतात स्टोरी टेलिंग म्हणू त्याला आपण स्टोरी टेलिंग फोटोग्राफी राईट आ, ओके आता आपण पाहूयात की आपण इकडची एक एक, एक लाईट बंद केली आता एज लाईट बंद केली म्हणजे सिंगल लाईट फोटो काढले म्हणजे एक मला असं दाखवायचं होतं की ते दरवाजा ओपन येतात दरवाज्यातून ही लाईट येते इथे म्हणजे जे दरवा म्हणजे आपल्याकडे काय असतं ते वरंडा असतो म्हणजे काही काही घरांमध्ये पूर्वीच्या घरांमध्ये ना दर मेन दरवाजा असायचा मेन दरवाजा आत एक वरंडा असायचा आणि त्याच्यामध्ये आतमध्ये घर असायचं तर मला तो थोडं फील क्रिएट करायचं होतं म्हणून मी त्याचा तो वापर केला की बाबा त्या दरवाजातून लाईट येते आणि पोजिंग मध्ये थोडं काम केलं कारण लहान मुलगी इतकी पोज देत नाही प्रॉपर मग तिला मी पोज करून दाखवायचं इकडनं मी समोरनं पोज द्यायचं तशी ती तिकडे करायची रिदम जपण्यासाठी राईट आणि दोघींचं घेताना पण मी ते एक साधारण तो रिदम क्रिएट केला ओके चला मी फटाफट पुढे जातो बऱ्याच गोष्टी अजून दाखवायला म्हणून कदाचित वेळ असं नको व्हायला की खूप जास्त वेळ मी घेतला सर एक प्रश्न होता येस सर बॅकग्राऊंड पासून ती व्यक्ती फोटो काढायची तो किती अंतरावर असाल ओके खूप महत्वाचा विषय खरं तर याला असं काही आपण असं याच्यामध्ये ना आपल्याला काय टाइपचा रिझल्ट द्यायचा त्याच्यावर जर मला बॅकग्राऊंडचा जर टेक्स्चर घ्यायचं असतं तर मी त्या बॅकग्राऊंड जवळ घेतला असतं परंतु मी बॅकग्राऊंड पासून साधारण मिनिमम एक चार फूट तरी पुढे घेतो सब्जेक्टला चार ते पाच फूट त्याचं कारण काय ना की मला जर म्हणजे मी स्टोरी वाईज करतो खरं तर माझ्याकडे काही असं त्याचं टिपिकल नाहीये परंतु एक ऑन एन एव्हरेज साधारण आपण चार फूट पकडू त्याचं कारण हे होतं की जर तुम्ही सिंगल लाईट काम करत असाल तर मी जनरली बॅकग्राऊंड पासून थोडं पुढे घेतो म्हणजे माझी शॅडो जी आहे ती खाली जाते जर मी बॅकग्राऊंडच्या जवळ घेतलं ना तर आता पहा मी जवळ जातो माझ्या बॅकग्राऊंड शॅडो क्रिएट झाली माझ्या पाठीमागे मी दिसतोय का तुम्हाला छोटा याच्यामध्ये yes. दाखवेल मोठी स्क्रीन करून तर माझी इथे शॅडो क्रिएट होते मी काय करतो पुढे आलो काय झालं बस दॅट इट तीच मजा आहे प्लस एज लाईट जर करायच्या एज लाईट आपण एक साईडने हेअर लाईट वगैरे करायची असेल तर बॅकग्राऊंड पासून आपल्याला लाईटिंग करायला स्कोप नाही मिळत मग ती लाईट बॅकग्राऊंड वरती पण जाते राईट मला बड़ी बड़ी। एक मिनिट मी फोटो दाखवत होतो कारण हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हे बघा इथे मी काय केलं ना बॅकग्राऊंड तुम्हाला अंतर कळेल थोडं पुढे चार फूट तीन फूट पुढे त्याचा फायदा काय झाला मला की हिकडनं जी लाईट दिली ना मी मी ती बॅकग्राऊंड वरती नाही दिली कारण ते सब्जेक्ट जेवढा पुढे असेल ना तेवढं मला त्याचा कंट्रोल मिळवता येतो आणि बॅकग्राऊंडला जर जास्त खेटलेलं असतं मला एक साईड लाईटने लाईट साईडने द्यावी लागली असते मग ती साइड लाइटिंग झाली असती हेअर लाईट नसती झाली किंवा एज लाइटिंग नसते झाली बरोबर वेर तर आपल्या स्टोरीला काय आवश्यक आहे त्याच्याप्रमाणे आपण बॅकग्राऊंड ठरवावं तुम्हाला जर ड्रामा क्रिएट करायचा असेल शॅडो मधून तर तुम्ही बिंदास्त असं शॅडो बॅकग्राऊंडला खेटून फोटो काढू शकता राईट तुम्हाला इथे पण पाहायला मिळेल इथे पण पाहायला इथे पाहिजे शॅडो कशी एकदम होऊन गेला डार्क का हे बॉक्स एकदम जवळ आहे राईट ओके गरजेचं आहे सर वापरलं वापर 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 तर चांगलं आहे वापरलं तर चांगलं मी वापरत नाही पण मी आता लॉकडाऊन ओपन झालं तर पहिले लाइट मीटर घेणार आहे कारण मला आहे ना त्याचा फायदा आहे डेफिनेटली तर लाईट मीटर जर वापरला तुम्ही तर तुम्हाला एक्सपोजर परफेक्ट घेण्यासाठी खूप फायदा होईल आणि लाईटचं प्रत्येक कारण आपल्याला मी मी सायन्सवाला नाहीये मला फिजिक्स लाईट मधलं फिजिक्स काहीच कळत नाही झिरो मला जे काही कळतं ना, फक्त आ, 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 ना। जी, जी ते फक्त डोळ्यांना काय दिसतं आणि मी रिझल्ट मला काय दिसतय हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोळ्यांना जे ज्यांना लाईट अगदी डिटेल ते कॅल्क्युलेशन वगैरे करता येतं ना मी तर त्यांना काय म्हणजे मला काय त्यांचं कौतुक दें वाटतं आणि मला खूप अट्रॅक्शन आहे त्या गोष्टीचं मला शिकायचं आहे ते <laughs> तर मी गिरीश मिस्त्री सरांकडे फोटोग्राफी थोडी शिकलो चार दिवसाचं एक वर्कशॉप केलं ना त्यावेळेस ते पण लाईट मीटर वापरायचे आणि ते लोक बाबा की लाईटचा किती लाईट आहे त्या लाईटचं किती ठेवायचं आपल्याला आपण ते सेट करतो ना लाईट इंटेन्सिटी सेट, सेट करतो बर, गेता, गेता सेट करतो राईट आपण एफ नाईन घेतो काय सेट करायचं मग आपल्याला ते जर गोष्ट असेल ना तर आपल्याला एक होईल ओके सर एक मिळवते बाय वीस च्या स्टुडिओ मध्ये उभा फोटो साठी लेन्स कोणती युज करावी सर जनरली सेव्हन्टी एम एम जो आहे ना आता चोवीस सत्तरचा किंवा चोवीस एकशे वीस एम एम लेन्स असेल ना परफेक्ट स्टुडिओ फोटोग्राफीसाठी त्यात तुम्हाला चोवीस पासून तर एकशे वीस एम एम पर्यंतचे सगळे फोकल लेंथ मिळत आहेत राईट त्याचं प्रपोर्शन येण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी आता इथे उभा फोटो आलेला आहे ओके जी ट्रिक मी पण जे माझे मेंटॉर्स आहेत म्हणजे गिरीश मिस्त्री सर असतील किंवा आणखी बाकीचे मेंटॉर्स असतील त्यांच्याकडनं मी शिकलो ज्यांच्या ज्यांच्याकडे मी एज्युकेशन घेतलं किंवा मी नॅशनलिस्ट ऑफ फोटोग्राफी म्हणून एज्युकेशन घेतलं आम्हाला असं सा सांगण्यात आलं किंवा मी जे अनुभवलं उभा फोटो काढताना त्या व्यक्तीची हाईट किती आहे ते खूप महत्वाचं आहे राईट right? ते आप जर आपण एक आयडियल असं पकडू की बाबा आपल्याकडे साडेपाच फुटाचे व्यक्ती आहे तर त्यांचा प्रोपोर्शनेट फोटो काढण्यासाठी एकतर मुळात आपण त्यांच्या दुप्पट त्यांची हाईट जर साडे फूट आहे तर आपण साधारण दहा ते अकरा फूट मागे जावं पहिली गोष्ट राईट म्हणजे दुप्पट अंतरावरती जावं आणि त्यानंतर जी आपण फोकल लेन्थ वापरतो तर साधारण आपण जी लेन्स असते लेन्सचा आपण मध्य कायम पकडतो आय लेवल राईट त्याचा मध्य पकडतो मग ते तो मध्य कसा तिथं बरोबर सेंटरला आपण येतो म्हणजे जनरली आम्ही कॉलर पकडतो कॉलर हे जे पहिलं बटन आहे ना ते आम्ही आय लेवल पकडतो म्हणजे या साधारण आपल्या गळ्याच्या खाली पहिलं बटन तर इथे जर आपलं सेंटर जर फ्रेम केली तर बरोबर आपल्याला प्रोपोर्शनेट फोटो मिळतो परंतु आपल्याकडे काय साईज कमी असल्यामुळे आपण खूप जवळून वाईड अँगलवरती टाकतो लेन्स म्हणजे फोकल लेन्थ आपण Uh, जर आपण फिफ्टी एम एमच्या खाली आलो तर त्यांनी डिस्टॉर्शन क्रिएट व्हायला लागतं राईट आणि मग त्याने काय होतं डोकं मोठं आपण कारण खाली वाकत नाही खाली वाकलो तर पोट मोठं होतं आणि डोकं मोठं आणि पाय छोटे होत चालतात पण असं जर प्रोपोर्शन जर टिकवायचं असेल तर आपल्याला तितक्या अंतरावरती मागे जायला पाहिजे आणि मी साधारण सेव्हन्टी एम mm, एम टू एटी mm एम च्या त्या रेशोने ते फुल साईज फोटो घेतो आता इथे पण मी काय केलं इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे बऱ्यापैकी एक डार्कनेस क्रिएट झालेला आहे राईट right? इकडे तरी मी हलकीशी लाईट टाकलेली दुसरी कारण मला थोडेसे त्यांना ते तसेच फोटोशेड अँड लाईट मधलेच होते आणि ते पूर्ण रंगसंगतीवरती काम करून फॅमिली पोर्ट्रेट घेतले त्याच्यामुळे तो एकजीव एक वाटतो आता मला एक सांगा एक फॅमिली कुटुंब म्हटलं तर एक कॉन्सेप्ट काय असते बेसिकली का ते एकजीव एक, एक संघ दिसणं कारण ते कुटुंब आहे मग यांनी लाल कलरचा ड्रेस घातला सॉरी यांनी पिवळ्या कलरचा घातला असता या सचिन सरांनी रेड कलरचा यांच्या मुलीने ग्रीन कलरचा या छोट्या मुलीने ऑरेंज कलरचा तर मजा आली असती का रंगसंगती रंगी बेरंगी झाला असतं आम्ही काय केलं अगोदर प्लॅनिंग केलं कस्टमर सो, क्लायंट सोबत की बाबा आपली काय कलर स्कीम असेल तर मग त्याला कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम सांगितली कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय रेड आणि ग्रीन हे कलर व्हील नावाचा एक प्रकार आहे कलर व्हील तुम्ही गुगलवर ना घ्या तर त्यात काय असतं एकमेकाच्या विरुद्ध दिशेला जे रंग आहेत ना ह्याचा विरुद्ध दिशेला हा रंग याला कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम म्हणतात ती खूप सुंदर दिसते म्हणजे ऑरेंजला ब्लू किंवा येल्लोला ब्लू किंवा व्हायलेट किंवा रेडला ग्रीन ब्लॅकला व्हाईट हे कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपलं सब्जेक्ट खूप प्रभावीपणे मांडता येतो ओके अंकुश सर हो मी थोडा कदाचित जास्त वेळ जातोय माझ्याकडून चालेल ना एक पाच दहा मिनिट थोडस डिले झालं तर नो प्रॉब्लेम डिटेल दाखवतोय त्याच्यामुळे मग हे होतंय की फॉर्मल नसावं इथे पण मी पोझिशन पण त्यांची प्रॉपर केली राईट एक रिदम क्रिएट केला इथे काय केलं एक बॉन्डिंग मध्ये तिने वडिलांच्या खांद्यावर हात ठेवला इकडे तिच्या बहिणीच्या हाताला हात दिलाय इकडे वडिलांनी तिच्या बेबीला हात दिलाय आणि एक ट्रायंगल क्रिएट केला पहा ट्रँगल ट्रायंगल क्रिएट केला इथे काय ट्रायंगल आहे राईट त्याच्यानंतर पहा तुम्ही आता ट्रायंगल कुठे कुठे क्रिएट होत आहेत ना हा ट्रॅंगल आहे तुम्ही कुठेही जा इंटरनॅशनल फोटोग्राफरला पाहा तुम्ही ते तुम्हाला ट्रॅंगलचीच माहिती देणार गॅरंटीने सांगतो राईट आहे ट्रँगल्स त्याच्यानंतर हातीगांचा ट्रँगल आहे आणि परत हातीगांचा ट्रँगल आहे ट्रँगलच्या बाहेर काहीच नाहीये आपण जे व्ह्युअर्स आहे ना पाहणारा जो आहे ना त्याच्यासाठी तो रिदम एक त्याच्यासाठी तो नजरेचा प्रवास असतो आणि नजरेचा प्रवास सुंदर करत असतो आपण म्हणून नजरेच्या प्रवासामधून खरी फोटोग्राफी असते फोटोग्राफी कशातून असते नजरेने पाहतो आपण फोटो पाहता पाहिला जातो फोटो ऐकला नाही जात खरं की खोटा एम राईट मी बरोबर बोलतोय तुम्ही माझ्यासोबत आहात राईट आपण व्हिडिओ याला ऑडिओ व्हिज्युअल माध्यम म्हणतो आणि फोटोला फक्त व्हिज्युअल माध्यम म्हणतो राईट फोटो हा व्हिज्युअल माध्यमात असल्यामुळे आपल्याला काय करावं लागतं दिसतं कसं याच्यावरती खूप काम करावं लागतं आणि व्हिडिओवरती काय करावं लागतं ऐकायला काय येतं आणि पुढे चित्र काय दिसतं याचं कॉम्बिनेशन करावं लागतं म्हणून फोटोचा माध्यमाने व्हिज्युअल ज्यावेळेस आपण क्रिएट करतो त्या व्हिज्युअलचा अभ्यास करावा पहिले प्लॅनिंग करावं रंगसंगती समजून घ्यावी पोजिंग समजून घ्यावं मधले प्रकार समजून घ्यावे टिपिकल स्टुडिओ मध्ये जे आपण वर्षानुवर्ष करत आलो तो प्रकारातून बाहेर निघावं राईट म्हणजे ते कसं इथे आपला सब्जेक्ट बसला इकडनं एक लाईट लावली इकडनं एक लाईट लावली हा प्रकार आपण पहिले बंद करावा अगदी मी मी हक्काने सांगतो आणि नक्कीच मध्ये मला माहिती आहे सगळे अगदी खूप चांगली समजून घेणारी मंडळी आहेत एक की लाईट असावा आणि दुसरा एक फील लाईट असावा तर की लाईट इथून जाईल तर फी लाईट थोडा इकडून जाईल फोटोग्राफर इथे राईट तर काय होईल ड्रामा क्रिएट होईल आकार मिळतील नाहीतर आपण काय करतोय सगळे आय कार्ड फोटोच काढतोय पासपोर्ट आय कार्ड ड्रामाच क्रिएट होत नाही जिवंतपणा नाही मी तुम्हाला एक अनुभव म्हणून सांगतो एक मिनिट फक्त स्क्रीन मी थांबतो तो, तो सांगणं खूप गरजेचं आहे मी कुठेही पैसा म्हणून सांगणार नाहीये परंतु आपल्याकडे काय ना पैशाशिवाय गोष्टी समजत पण नाही मी जेवढा अनुभव घेतला तेवढा आपल्याकडे एक भिगवन पंढरपूरकडे जाताना भिगवन वगैरे तो एरिया आहे बरोबर म्हणजे एक सोलापूर जिल्ह्यातून आमच्याकडे क्लायंट आले फोटो काढायला कुटुंब आलं नवर ऐको आणि त्यांच्या दोन मुलं ओके एक मुलगा एक मुलगी त्यांनी अपॉइंटमेंट घेतली बुकिंग केली त्यांनी बुक केलं तर त्यांनी मी तुम्हाला खूप काळजीने सांगतोय हे युट्यूबला पण सुरू आहे त्याच्यावर मी काळजीने बोलतोय काय अंदाजे तुम्ही मला सांगाल की कि किती रुपयाचं पॅकेज एक जस्ट अंदाज तुम्ही काही म्हणू शकता दहा हजार वीस हजार मी तर तुम्हाला सांगितलं आमची सुरुवात ही फॅमिली पोर्ट्रेटची पंचवीस हजारच्या पुढे तुम्हाला काय वाटतं की त्या कुटुंबाचं साधारण किती पॅकेज त्यांनी घेतलं असेल करा टाईप थोडस एक मजा येईल जरा आणि पैशाने गोष्टी समजतात म्हणून ते एक उदाहरण म्हणून सांगतोय मी काय स्टुडिओ फोटोग्राफीचं पोटेन्शियल मला सांगायचंय ते पण फॅशन आणि मॉडेलिंगचं नाही तर फॅमिली फोटोग्राफीचं इथे पन्नास हजार सांगतायत पासष्ट हजार सांगतायत पंचेचाळीस हजार सांगतायत थँक्यू चाळीस हजार सांगतायत ग्रेट चाळीसच्या खाली कोणी आहे का बोली आहे कोणाची चाळीसच्या खालीची बोली आहे सत्तर तीस ते पस्तीस ची बोली आहे किरण सरांची ओके आय थिंक तीस हजार ओके वीस हजार ओके दहा हजार सव्वा लाख थँक यू सव्वा लाख ही अमाऊंट परफेक्ट आहे सव्वा लाख रुपयाचं पॅकेज त्यांचं झालं आणि त्यांनी हसी खुशीत दिलंय एक लाख पस्तीस हजार सव्वा लाख पण नाही ते एक लाख पस्तीस हजारचं जवळपास गेलाय ते आता त्याचं कारण सांगतो ते आमच्याकडे आले ते सकाळी येणार होते नऊ वाजता त्यांना यायला उशीर झाला साडेबारा वाजले रात्री साडे दहा वाजेपर्यंत शूट केलं पंधरा लुक चेंज केले आमची पूर्ण टीम काम करत होती हाऊस होती बा हौसेला बोल म्हणजे काय म्हणतो ना हाऊस तिथे काही पण होऊ शकतं आणि तिथे किती पैसा दे ते देऊ शकतात पण त्यांना इतकं आवडलं स्टुडिओत आल्यानंतर ते स्टुडिओत आलेले नव्हते हो त्यांनी ऑनलाईन बुकिंग केलेली होती हौशी कुटुंब होत राईट आणि मुलांचे पोर्टफोलिओ केले फॅमिली पोर्टफोलिओ केले त्यांचे स्वतःचे कपल कारण तिथं आल्यानंतर त्यांना आम्ही दाखवला स्कोप आम्ही दाखवले स्टुडिओत आल्यानंतर त्यांना स्कोप समजला आणि फक्त फॅमिली पोर्ट्रेट पोर्टफोलिओचे आम्ही एक लाख पस्तीस हजार रुपये जवळपास त्यांचं आता बिल झालेलं आहे आणि त्यांनी हसी खुशीत त्या दिवशी आम्हाला त्यांनी पंच्याण्णव हजार रुपये ऍडव्हान्स दिला होता राईट आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यानंतर त्यांनी अल्बम्स बनवले त्यातले मोठ्या साईजचे कॅनव्हास त्यांनी जवळपास दहा कॅनव्हास घेतले आमच्याकडे आमच्याकडनं कॅनव्हचे जवळपास ते वीस पंचवीस हजार रुपये त्याच्यापेक्षा जास्त झालेत राईट मी मुद्दाम ओपन प्लॅटफॉर्मवरती बोलतोय त्याचं कारण काय की मला फक्त फोटो स्टुडिओची स्ट्रेंथ सांगायची त्याची किती ताकद आहे फोटो स्टुडिओमध्ये सांगायचंय राईट मी का बरं मग बाबा लग्नाच्या फोटोग्राफीमध्ये रेट कमी करू बिलकुल नाही करणार कारण लग्न हे एकदाच होतं त्याच्यासाठी वीस वीस वर्ष तयारी असते मग ते कोणी छोटं म्हणून रेट कमी करताय कोणी काही वेगळं कॉम्पिटिशनमध्ये रेट कमी करताय रेट कमी करायलाच नाही पाहिजे हा आपल्या पोटेन्शियलचा क्लायंट आपण मिळवण्यासाठी तो प्रवास केला पाहिजे राईट तो स्टुडिओ फोटोग्राफीमध्ये आम्ही इतकं नक्की करतोय आणि आम्ही नवरा बायको दोघं मिळून करतोय तर मी तुम्हाला विनंती करेल की तुमच्या घरातलं तुमची बहीण असेल तुमची बायको असेल किंवा तुमचा मुलगा मुलगी असेल त्यांना तुमच्या बरोबर घ्या खूप ग्रोथ होईल खूप मजा येईल आणि खूप चांगलं काम आपण करू शकतो राईट इथे पाहता हे एक आणखी फॅमिली पोर्ट्रेट आहेत की जिथे आपण त्यांचं बॉन्डिंग दाखवतोय वडील आणि मुली एक वेगळं नातं असतं आणि जशा जशा मुली मोठ्या होतील ना तुम्हाला सांगतो हा फोटो त्यांचं लग्न होईल त्यावेळेस किती म्हणजे नंतर किती मोठं असणार आहे ट्रायंगल आहे त्यांची बॉन्डिंग दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि लाईट सिंगल लाईट काम केलंय फक्त सिंगल लाईट आहे तुम्ही स्किन टोन पाहू शकता बाकीच्या गोष्टी पाहू शकता शेड अँड लाईट पाहू शकता जिवंतपणा शॉ मी तुम्हाला एक फक्त ट्रिक सांगतो ह्या फोटोकडे तुम्ही कुठल्या यातल्या एका फोटोकडे फक्त मोजून दहा काउंट करा वन टू थ्री फोर मनातल्या मनात पात्रा आणि मला सांगा की तुम्हाला असं वाटलं का की तुमच्याकडे पाहून हसतायत म्हणून किंवा ते तुमच्या समोरच उभे आहेत म्हणून तसं जर झालं तर मला नक्की सांगा ओके तर स्टुडिओ फोटोग्राफीची ही आहे याला मी फोटो थेरपी म्हणतो की फोटो खूप आनंद देतो राईट त्याच्यानंतर काय स्कोप आहे आणखी मॅटर्निटी आणि स्किड्स हे पा किती सुंदर मॅटर्निटी शूट करू शकतो मग अशी वापरलेलं बॅकग्राऊंड मी तुम्हाला दाखवलं तोच आरसा दाखवला राईट हे अशा आम्ही इलेमेंट दोरीने बांधून ठेवतो नंतर त्याची दोरी कट करून टाकतो परवा पेडणेकर सरांचं सेशन मी पाहिलं त्यांनी तिथं दाखवलं होतं फिल्मसाठी हे केलं जातं तिथे ते छान फ्लावर्स ठेवले राईट आणि ते एक नवीन पद्धतीचा जो आहे त्याला एक फॅब्रिक टॉसिंग म्हणतात तशा टाइपचं पण मॅटर्निटी शूट करता येतं आणि हे आता गावोगावी पण येत चाललंय वेस्टर्न uh, ही जी आहे ना गोष्टी नसेल वेस्टर्न करायचं इंडियन करा आता हे काही टिपिकल वेस्टर्न नाहीये राईट तुम्हाला एक ट्रिक देतो मी आज पंढरपूर मी अगदी मनमोकळं सांगतोय हे जे गाऊन वगैरे असतात ना हे तुम्हाला ऑनलाईन मिळतातच परंतु ते, ते टाईट गाऊन का घालायचे असतात तर त्या या आकार दिसण्यासाठी ते जे पोटाचा आकार आहे ना तो दिसण्यासाठी तुम्ही लूज कपडे जर घातले तो आकार दिसत नाही आपली मेन स्टोरी काय तो पोटाचा आकार बरोबर आणि खूप नाजूक विषय आहे खूप सुंदर विषय आहे आवाज गेला एकच मिनिट कोणी मला म्यूट केलाय काय ओके आवाज राईट आणि मॅटर्निटी फोटो मध्ये कायम हा जो पोटाचा आकार असतो याला इथे हात दिलेला असावा लेडीने कारण ती केअर करते त्याची ती फील करते बेबीला असं त्याच्यातून अर्थ निघतो राईट बाकी तर तो, तो विषय खूप मोठा आहे पण मला फक्त स्टुडिओ फोटोग्राफीत काय स्कोप आहे मॅटर्निटीचा ते दाखवायचं होतं त्यानंतर किड्स फोटोग्राफीचा किती स्कोप आहे पहा मी न्यू बॉर्न फोटोग्राफी बोलत नाहीये कारण ते त्याचं एज्युकेशन घेतल्याशिवाय करू नका मी काळजी नाही सांगतोय खूप नाजूक असतं शेवटी एखाद्याचं लेकरू आपल्या हातात घ्यायचं त्याचे फोटो काढणं एवढं सोपं नाहीये त्याचं एज्युकेशन घेऊन करा पण असे बसणारी मुलं आहेत ना यांच्यासाठी असे छोटे छोटे प्रॉप्स वापरा त्याच्यामध्ये एक पहिल्या बड फोटो फोटोशूट केलं जातं केक स्मॅशिंग म्हणजे केक चे खातानाचे फोटो असतात किती मजा येतो आणि ह्या लहान मुलांकडून आपल्याला खूप एनर्जी मिळते पैसे तर मिळतातच मिळतात पण ह्या लहान मुलांबरोबर खूप एनर्जी मिळते त्यांच्या ट्रिक्स शिका त्यांच्यावर कशी डील करायची कपडे कुठले घेतले पाहिजे नंतर त्यांच्या पहा बऱ्याचदा आता हातामध्ये असलेले आपल्याला काढून देत नाहीत कधी कधी ते काळा ठिपका लावलेला असतो तो ठिपका त्यांना सांगायचं की थोड्या वेळ काढा नंतर परत लावा नजर लागणार नाही काळजी करू नका मला फोटोग्राफर कधीच आयुष्यात कोणाला नजर नाही लावत कायम स्माइल करा म्हणतो कायम प्रत्येकाचा आनंद पाहतो फोटोग्राफर कधीच नजर नाही लावू शकत त्यांना सांगा की हे काळं काढा करत नाही तर त्या ते काळं कशासाठी लावलेलं असतं मला कोणी सांगेल का कुणाला किती माहिती आहे चला काळा ठिपका जो लावलेला असतो आपल्या लहान बाळाच्या चेहऱ्याला तो, तो कशासाठी नेमका त्याचं काय एक रिझन काय नजर लागू नये नजर नाही लागू ते झालं बरोबर आहे पण काळ्या ठिपक्याने का बर नजर लागत नाही मला मायको ऑन करून सांगा चालेल बरोबर मुलगा एकदम सुंदर दिसून आहे म्हणून कोणाची थोडीशी नजर लागून आहे डाग असावं चंद्रसा नजर हायलाइट हो होती सर त्या ब्लॅक पॉईंट वरती बरोबर नजर जाऊन लॉक होते तिथे काय होतं माझ्या जर इथे जर आता समजा काळ्या ठिपका ठेवला ना तर चेहऱ्याकडे नजर नाही जात त्या काळ्या ठिपक्याकडे नजर जातात राईट आणि त्याच्यामुळे ना नजर जी पूर्वीच्या काळी नजर लावणारी लोक होती त्यांच्या नजरेत तेवढी ताकद होती आता तसं राहिलेलं नाही कोणी त्याच्यामुळे नजर लागण्याचं तो एक प्रकार आणि ते खरं होतं म्हणजे मी जेवढी माहिती घेतलीय ते खरं होतं त्या काळात तेवढी होती तेवढ्या गोष्टी आता ते नाहीये किंवा काळे दोरे वगैरे बांधले तर बऱ्याचदा डिस्टर्ब करतात तिथं रिक्वेस्ट करायची बाबा तेवढं काढूयात ते का आपण जे जे हो म्हणतील त्यांचं काढायचं त्यांना सांगायचं फोटोशूट झालं की लगेच तुम्ही करा नाही तर फक्त त्या फोटो ऐवजी राईट काही आय थिंक चॅटिंग पण झालेले आहेत डायरेक्ट नजर सर एक प्रश्न विचारू का हा विचार विचारा लहान मुलांचे फोटो काढताना कधी लहान मुलं हसत नाहीत आपण नवीन नवीन असतो त्याच्याशी संपर्कात त्यामुळे ती एक अडचण जास्त येते राईट 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 एक गोष्ट बरोबर बरोबर एक गोष्ट लक्षात घेऊ आपण खेळलो ना तरी बऱ्याचदा खूप प्रॉब्लेम येतात सर ते मूल खेळतच नाही कारण शेवटी त्याच्या मनात भीती असते एक एक ट्रिक सांगतो मी खूप महत्वाची ट्रिक आहे मला नाही कोणी सांगेल पण मुलाच्या आय लेवलला बसायचं पहिली गोष्ट उभं नाही राहायचं मूल जर खाली बसलंय हा मूल जर हे बसलेलं आहे असं आणि आपण जर असं उभं राहिलो सॉरी उभं राहिलो मला सांगा मुलाला आपण किती मोठे दिसणार आहे नजर वरती येणार आहे आपण मोठ्या गोष्टी ते घाबरणार आहे पहिली गोष्ट काय करायचं मुलाच्या लाईन मध्ये बसायचं नेहमी बसलेलं दिसतोय तुम्हाला त्याच्या नजरेसमोर बसलो त्याच्या एवढं दिसलो पाहिजे पहिली गोष्ट मी तर दिसतोच मला तर केस वगैरे नसता मी आणखी त्यांच्यासारखा दिसतो एवढा मी बऱ्या मी बऱ्याचदा काय करतो ना खेळ आता माझे ना अशी दाढी वगैरे वाढलेली मुलं घाबरतात लिटरली घाबरतात आम्ही काय करतो की जनरली मी लगेच त्याच्यासमोर येत नाही दुसरी गोष्ट हसलंच पाहिजे हा आग्रह नसावा पहिली गोष्ट म्हणजे याच्यापेक्षा मोठी गोष्टच नाही आपल्याकडे क्लायंटला आल्या सांगायचं का, आले आले का फक्त हसणारेच फोटो पाहिजे असतील तर माझ्याकडून फोटो काढू नका कारण मुलांना तुम्ही फोर्स नाही करू शकत मुलांना हसवायचा फोर्स नाही केला गेला पाहिजे फोर्स नाही ट्रिक वापरा तुम्ही कार्टून दाखवा तुम्ही असं वेगळ्या टाईपने खेळा त्यांच्याबरोबर बरोबर पार्टी मागून काहीतरी वेगळं हे करा ते हसतील बरोबर परंतु तुम्ही म्हटले ना की बाबा फक्त हसलेलेच फोटो पाहिजे आता हे मुलगा हसलाय का डाव्या साईडचं ते सरप्राईज झालंय पण मला एक सांगा त्याचे फीचर्स परत आयुष्यात येणार आहेत का नाही ज्यांना मुलं त्यांना माहिती त्याच फीचर चेंज होत असतात ते चेहरा पडकी ना बदलत चालते मुलाची मी असं म्हणतो ते रडलं तरी फोटो काढला गेला पाहिजे कारण त्याच्यासाठी सगळ्यात सुंदर नारे नारे। फोटो आयुष्यातला तो असणार आहे कारण त्यानंतर रडणारा फोटो नाही काढून देणार आहे मी तर कायम रडणारा फोटो पण काढतो त्याच्या आईवडिलांना माझ्याकडून गिफ्ट देतो तुम्हाला माहिती तुम्ही हा घेणार नाही माझ्याकडून राहू द्या आणि उद्या तुमच्या मुलाला जर आवडला ना ते मला शोधत येईल आमच्याकडे किंवा माझा तो फोटो मला खूप आवडला आग्रह नसावा परंतु त्याच्यासाठी वेगवेगळ्या टॉईस ठेवायला पाहिजे खेळणे ठेवायला पाहिजे आत्ताची मुलं मध्ये टिकटॉक काहीतरी गाणे बिने ऐकले किंवा काही काही मुलं त्याच्यात रिस्पॉन्स करतात कधी कधी काही मुलांना काही वेळ लागतो तेवढा वेळ देता आला पाहिजे पहिली गोष्ट घाई नसायला पाहिजे फोटोग्राफरने लहान मुलांचे फोटो काढताना घाई करू नाही आणि कस क्लायंटला पण सांगावं की तुम्ही घाई करू नाही आग्रह करू नाही बरीच मुलं काय मुलांना काय करतात आई वडील रागवतात त्यांना पहिले क्लिअर सांगायचं की माझ्या स्टुडिओत पाऊल ठेवलं तर मुलाला रागवायचं नाही कारण त्याचं वय ते नाही तुम्ही म्हणाल ते तसं करेल त्याच्या वयानुसार आपल्याला आपलं वय करायचंय आपल्या वयानुसार त्याचं वय नाही होऊ शकत तर त्याच्या वयानुसार आपल्याला वागायचंय त्याला जर कोणी रागवणार असेल तर ते तुम्ही ऍक्सेप्ट करू नका एक कस्टमर गेलं तरी चालेल था पण चार कस्टमर येतील कारण ती कस्टमर तुमची ब्रँडिंग करेल ते लोक ते फोटोग्राफर शान आहे ते पोराला रागवलं तर ते मलाच रागवलं बोल देत कारण ते समोर समोरचा जर समजूतदार असेल ना ते समजून गेल की नाही राह हे फोटोग्राफर आहे ना हुशार आहे लहान मुलं निरागस असतात हो त्यांना पुढे रागवायचं असतं का आणि तुम्ही हसण्यासाठी त्यांना रागवणार तर हसेल का मग रागवल्यावर मुलं रडतं हसत नाही कधी एक एक प्रसंग माझ्यावर घडला होता मी पुढे फोटो काढतो आणि ते हसत नव्हतं तर ते काय करायचं उठून पडायचं तर त्याचे वडील ते पाठीमाग गेले माझ्या पाठेमाग ते रागवल्याचे डोळे मोठे आणि मला डाऊट आला म्हणून मी डोळे मोठे करत होते मी त्यांना तिथेच रागवलो काय झालं मला वाटलं मला विचारलं काहीतरी तर मी त्यांना तिथे थोडं बोललो की म्हटलं सर ही कुठली पद्धत आहे तुमची त्या मुलाला राग होता त्याचं वय किती आहे वर्ष दोन वर्षाच्या मुलाला तुम्ही होता आणि तुम्ही म्हणतात हस रागवल्यावर कुठला जगातला माणूस हसतो का कधी कोणी नाही असू शकत राईट तुम्ही खेळा ना म्हटलं त्याच्यावर त्याला खांद्यावरती घ्या तुम्ही घोडा घोडा खेळा ते मुलगा हसायला लागल त्या ते व्यक्तीला तेव्हा राग आला होता माझा तेव्हा राग आला आ, मी म्हटलं बाबा मग असं असेल तर मी शूट नाही करणार नको करू बोलले निघून गेले आर्किटेक्ट आहे स्वतः निघून गेले पुढच्या वेळेला मला मेसेज केला की आम्हाला परत शूट करायचं येऊ का म्हटलं सर मला तुमच्यावर शूट नाही करायचं त्याने नाही थोडी माझी चूक झाली माझं नंतर चर्चा आली घरात की बरोबर आहे आणि परत येऊन शूट केला त्यांनी मी कशासाठी तुमच्या एक कामासाठी मी तुमचं हे करू मुलं मुलाचा स्वभाव तुम्ही समजून घ्या ना निरागस मुलांना जर तुम्ही रागवणार हा माझा मुलगा आता अकरा बारा वर्षाचा बी रागवतो त्याला समजायला लागलंय पण एवढी निरागस मुलं पाच वर्षाच्या आतल्या मुलांना आपण म्हणाल तसं त्यांनी करायचं का बिलकुल नाही आता ह्या ज्या पोज घेतल्यात ना मुलांच्या ह्या आम्ही त्यांना बसवलं त्यांनी त्यांना फक्त आम्ही ऍडजस्ट केलं की बाबा असा पाय ठेवेल का असा हात ठेवेल का आमच्या दोघांपैकी एक जण फोटो काढतात जण अरेंज करतात त्यांच्या पॅरेंटला घेऊन आम्ही अरेंज करतो म्हणून काय होतं त्यांची आई किंवा वडील सोबत असतात आणि क्षणात फोटो काढून घेतो एक सेकंदाच्या आत फोटो काढलेला असतो नंतर मूल लगेच तिथे जातं म्हणून आपल्याला अलर्ट राहावं लागतं बरोबर मुलांची फोटोग्राफी खूप मोठा विषय खरं तर त्याच्यावरती आपल्याला वेगळं सेशन घ्यावं लागेल त्याच्यानंतर आपण समजून घेऊ थोडस प्रॉडक्ट फोटोग्राफी प्रॉडक्ट मध्ये पण खूप सुंदर फोटोग्राफी आपण करू शकतो झालं माझं एक पाच मिनिटाचं सेशन बाकी फक्त इथे काय निरोगी राहायचं असेल तर प्ले स्टोर मधून निळ्या रंगाची लिंक ओके ओके सॉरी मला माहित नाही इथे काय टाकलंय मी चुकून वाप वाचलं तेच हे काय इथं का, का बरं मेसेजेस हे सगळे आहारातून आरोग्याकडे वजन कमी करा वगैरे ओके ब्रँडिंग ठीक आहे चला स्टुडिओला समजून घेऊ आपण इथे ना प्रॉडक्ट फोटोग्राफी मध्ये पण आपल्याला काही स्कोप आहे आणि मी जे केलेत ना प्रॉडक्ट फोटोग्राफी ते दाखवतो एक लाफ्रेज फ्रेजा नावाचा ब्रँड होता पुण्यात आणि मी काय त्यातला माहीर नाहीये ते एक्सपर्ट नाहीये परंतु मी काही स्कोप घेतला होता हे डिजिटल बॅकग्राऊंड आहेत ऍडवर्टायजिंग एजन्सीने बनवलेले तर हे काय करा तुम्ही माझ्या स्टुडिओमध्ये असे फोटो काढून त्यांना द्यायचो नंतर ते असे क्रिएटिव्ह त्याला क्रिएट करून घ्यायचं आमच्या अगोदर प्लॅनिंग व्हायचं कुठल्या साईडने लाईटिंग पाहिजे कुठल्या साईडने काय पाहिजे तर असं सुद्धा प्रॉडक्ट फोटोग्राफी आपण करू शकतो त्याच्यानंतर आपण अशा टाइपची माझं स्कूल आहे मी स्कूलमध्ये डे मधत आहे स्टुडंटला पण असे छोटे छोटे ज्वेलरी शूट करू शकतो इथे पास स्क्रीनवरती दिसतात ते ज्वेलरी शूट शूट बरोबर तर आपण असे करू शकतो हे स्टँड लावलं मी म्हणून मी नाईन्टी डिग्रीने लाईट टाकू शकलो ऑक्टा वापरला जिथे एक लाईट खालून दिलाय तर आपण तिथे स्टुडंटला मी ट्रायपॉड वापरलाय ते ट्रायपॉड म्हटलं होतं तर प्रॉडक्ट फोटोशूटला कम्पलसरी ट्रायपॉड पाहिजे राईट मी फक्त बेसिक बेसिक दाखवतोय इथे फटाफट त्यानंतर इथे मी इथे पण मी प्रॉडक्ट फोटोग्राफी दाखवतोय लायझोलच प्रोडक्ट होतं राईट आणि इथे मी एक स्टुडिओची मजा दाखवतोय बॅकग्राऊंड वगैरे लावले ना तर माझं इथे मी मुलांना शिकवतो हो त्यावेळेस मी स्वतः पोजिंग करतो अपडाऊन म्हणजे बाबा खाली एक बस जण बसला एक जण वर बसला आणि आम्ही दोघे उभे राईट आणि हे बॅकग्राऊंड लावले आता इथून स्टुडिओ लाईट असल्यामुळं ही बॅकची लाईट आम्ही तिथे त्याला कंट्रोल करू शकतोय विदाउट फ्लॅश फोटो मध्ये ती बॅकची लाईट दिसते याचा फायदा काय या, आहे ऑक्टाचा आमची पूर्ण अशी लाईट इथे कवर होते आणि अंतर जर पाहिलं तुम्ही तर जवळपास ते आमची जी हाईट आहे त्याच्यापासून पेक्षा जास्त दूर उभे ला, तर मला असं वाटतं अशा सगळ्या प्रकारचे स्कोप आपल्याला स्टुडिओ फोटोग्राफीमध्ये आहेत जर तुम्हाला यातलं काही नॉलेज लागलं म्हणजे अगदी मित्र म्हणून तर मी ते नक्की करेल आ, फोटो आर्टिओ यूट्यूब चॅनल आहे माझा तिथं तुम्ही हे बरेचसे सेशन्स पण पाहू शकतात तिथे मी कंटिन्यू करू शकतो त्याला तु तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि लाईक करू शकतात तिथून तुम्हाला अनेक प्रकारच्या स्टुडिओ फोटोग्राफीची माहिती पण मिळेल पण सगळ्यात महत्वाचं होतं की मला आ, आज पंढरपूर फोटोग्राफर्स असोसिएशन आणि थर्ड आय फोटोग्राफर्स क्लब अंकुश सर तुम्ही सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं एक संधी दिली आणि मी पुनश्च एकदा ह्याच उल्लेख करेल की माझे जे आजोबा आहेत होते आहेत राहतील असे आमचे बाबा त्यांना मी परत एकदा प्रणाम करतो की पंढरपूरला त्यांची खूप श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेपोटी आजचं से सेशन होत मी माझ्या आजोबांना ते डेडिकेट केलं प्लस आता ज्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये जे आपले फोटोग्राफर्स आहेत त्यांना एक फोटो स्टुडिओच्या बाबतीत थोडीशी माझ्याकडे जी माहिती ती देण्याचा प्रयत्न केला अनावधानाने याच्यातून जर माझ्याकडून काही शब्द चुकीचा वापरला गेला असेल किंवा चुकीची माहिती दिली असेल तर मी मनापासून माफी मागतो आणि आपले काही प्रश्न असतील तर त्याच्याबद्दल आपण आता बोलूया मी स्क्रीन स्टॉप करतो ओके आ, ओके काही प्रश्न इथे आहे का एकच मिनिट मी वाचतो प्रॉपर कारण मला खूप छोटे दिसत आहेत सगळेच प्रश्न ओके मी साताऱ्यातून आज जॉईन झालो माझे शूट्स पुण्यात चालतात पंढरपूर टीम आ, चे सुद्धा आभार थँक्यू सर यशपालजी थँक्यू तुम्ही जॉईन झाला हे खूप महत्वाचं आहे ओके थँक्यू सो मच फुलचंद सर थँक्यू सो मच तुम्ही चंद्रपूर आहात ओके थँक्यू सो मच मला वाटतं आपण मध्ये मध्ये बऱ्यापैकी प्रश्न घेत चाललो होतो आणि आजच्या सेशनचा उद्देश हाच होता की आपला फोटो स्टुडिओ ही uh, एक कला मंदिर आहे आणि ती आपली ओळख आहे फोटोग्राफरची ती ओळख मिटू देऊ नका uh, आपला स्टुडिओ यानंतर जर तुम्ही सुरू करणार असाल हळूहळू का होईना uh, शासनाच्या नियमाप्रमाणे तर त्याला पहिले नीट अँड क्लीन करा ती धूळ झटका त्याचा जो डिस्प्ले आहे तो पहिले चेंज करा कोरोनाच्या अगोदरचा डिस्प्ले ठेवू नका नवीन काहीतरी तिथे डिस्प्ले लावा डिस्प्लेमध्ये फायव्ह बाय सेव्हन फोर बाय सिक्स या साईज बिलकुल लावू नका मोठ्यात मोठ्या साईज लावा कारण क्लायंट आल्यानंतर मोठी साईज पाहून ती मोठ्या साईज ची मागणी करतील आणि तुमचे रेट तुम्ही ठरवा ते रेट कुणी